नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं ज्ञानदीपचा हा जो मॅरेथॉनचा महासंग्राम आहे यात सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही आमच्या फॅकल्टीवर आमच्या टीमवर जो कौतुकाचा वर्षाव करताय त्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहोत. आजसुद्धा मी एक टॉपिक घेऊन आलेलो आहे, तो आहे इंडियन पॉलिटी. बेसिकली मी लगेच सुरू करणार आहे, त्याच्या अगोदर तुमची शाब्बासकीची थाप अशीच राहू द्या, कारण आम्हाला माहिती आहे की तुम्ही जेवढं जास्त एनकरेजिंग बोलता, तुमच्या जेवढ्या जास्त कमेंट्स येतील, जेवढं तुम्ही लाईक कराल, जेवढं तुम्ही शेअर सबस्क्राईब कराल, ते आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर यावर तुमचं कौतुक हवं आहे, तुमच्याकडनं कौतुकाची थाप हवी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या मॅरेथॉन सिरीजचा मला तरी वाटतं की तुम्हाला नक्की फायदा होईल, कारण आम्ही ऑन ॲव्हरेज प्रत्येक मॅरेथॉन जवळपास 10 ते 12 तास घेतो आहे. लास्ट मोमेंटला रिव्हिजन करण्यासाठी हे मॅरेथॉन मला पर्सनली वाटतं तुम्हाला सगळ्यात जास्त फायद्याचं ठरू शकतं असं मला वाटतं. मी इंडियन पॉलिटी थोडक्यात मी लक्ष्मीकांतचं सगळंच्या सगळं रिव्हिजन करून देणार आहे. परत एकदा सांगतो, मी इंडियन पॉलिटी म्हणजेच एम लक्ष्मीकांत या पुस्तकाचं सगळंच्या सगळं रिवाईज करून देणार आहे. यासोबतच या टॉपिकमध्ये मी इंग्लिश आणि मराठी दोन्ही शब्द वापरणार आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला एखादा शब्द कळला नाही, आपल्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह चॅटमध्ये विचारा, त्या ठिकाणी तुम्हाला लगेच्या लगे उत्तर मिळून जाईल. सगळं या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. तर मित्रांनो, आपण सुरू करूया पहिल्या टॉपिकपासून. महत्त्वाचं आहे, मी सगळंच्या सगळं मॅरेथॉन घेणार आहे, पूर्ण पॉलिटी घेणार आहे, यामुळे प्रत्येक पॉईंटकडे लक्षात ठेवा आणि यामध्ये नेमकं काय फोकस करायचं, कशावर लक्ष द्यायचं, काय वाचायचं हे मी स्पेसिफिकली सांगणार आहे. कारण असं होतं की एवढं सगळं मोठं पुस्तक आहे जे सिंगल टाईम वाचायला 3 महिने लागतात, मग 12 तासात रिव्हिजन शक्य आहे का? हो, शक्य आहे. कारण इंडियन पॉलिटी जरी वाचण्यासाठी 3 महिने लागत असले तरीसुद्धा त्यावर प्रश्न 15 येणार आहेत किंवा त्यावर प्रश्न 17 येणार आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की पुस्तक किती मोठं आहे किंवा या पुस्तकाला वाचण्यासाठी किती वेळ लागतो आहे हे महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं काय आहे, त्यावर प्रश्न किती येतात आणि मग जे प्रश्न विचारले जातात या प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला किती येतात, त्याचं लॉजिक तुमचं जमतं आहे का, तुम्हाला आन्सर काढता येतं आहे का, हे जास्त महत्त्वाचं आहे. तर चला सुरू करूया आपल्या सिरीजला. सगळ्यात अगोदर सगळ्या टॉपिकला लागणारा सगळ्यात बेसिकवाला जो पार्ट आहे तो आहे संविधानाची वैशिष्ट्य, बेसिक ऑर फंडामेंटल फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया, संविधानाची वैशिष्ट्य समजून घेऊया. त्याच्या अगोदर काही बेसिक सांगतो, जे काही विद्यार्थी खूप जास्त नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतो. संविधान म्हणजे काय, संविधान म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, हे झालं ट्रान्सलेशन. मग संविधानाची आपण 2 पद्धतीने व्याख्या करू शकतो. पहिली व्याख्या आहे जी ब्रॉड डेफिनेशन आहे, विस्तृत व्याख्या. संविधान म्हणजे काय, तर संविधान म्हणजे एक नियमांचं पुस्तक. संविधान म्हणजे नियमांचं पुस्तक जे सर्वांना समान पद्धतीने लागू असेल, ज्यापेक्षा मोठा कुणीही नाही आणि ज्याचा मुख्य उद्देश असेल या देशामध्ये लोकशाही पद्धतीने डेमोक्रॅटिक पद्धतीने राज्यकारभार चालवणं, यासाठी सर्वच्या सर्व नियम जे एका पुस्तकामध्ये घालून दिलेले आहेत त्याला आपण संविधान असं म्हणतो. किंवा याचे आणखीन एक स्पेसिफिक थिओरिटिकल डेफिनेशन काय आहे, तर संविधान म्हणजे देशाचा मूलभूत कायदा. म्हणजे काय, फंडामेंटल लॉ ऑफ द लँड, या देशाचा मूलभूत कायदा. मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा येतो की संविधानाला मूलभूत का म्हणायचं, तर सगळ्यात पहिलं कारण आहे संविधानापेक्षा मोठं कुणीही नाही. मी जे सांगतोय एकदम लक्ष देऊन ऐका, आपल्याला गोष्टी कमी वेळेत रिवाईज करायच्या आहेत, यामुळे लिहून दिलेल्या सर्व गोष्टी PPT मध्ये अवेलेबल आहेत, पण माझा हा प्रयत्न असेल की तुम्हाला गोष्टी मुद्देसूदपणे सांगाव्या, जेणेकरून तुम्हाला याचं रिव्हिजन करणं सोपं जाईल. कारण काय होतं, जर मी प्रत्येकच मुद्दा या ठिकाणी समोर लिहित बसलो तर त्यातच खूप सगळा वेळ जाणार आहे, त्यामुळे जे मी सांगतोय सगळं व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. पहिलं कारण काय आहे, तर संविधानापेक्षा मोठा कुणीही नाही. दुसरं, संविधान सर्वांना समान पद्धतीने लागू असेल. आणि तिसरं, संविधान हे सगळ्यात मूलभूत असणार आहे. या 3 कारणांमुळे आपण संविधानाला या देशाचा मूलभूत कायदा किंवा फंडामेंटल लॉ ऑफ द लँड असं म्हणतो. शब्द लक्षात ठेवा, या 3 कारणांमुळे आपण संविधानाला देशाचा मूलभूत कायदा किंवा फंडामेंटल लॉ ऑफ द लँड या नावाने ओळखतो. चला आपण सुरू करूया. सगळ्यात पहिला पॉईंट आहे हा आपल्या देशाचा मूलभूत कायदा आहे, फंडामेंटल लॉ ऑफ द लँड. उद्देश आहे देशाला लोकशाही मार्गाने चालविणे. आता
दोन सगळ्यात महत्त्वाचे बुईट. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, आपल्या संविधानातील 65% ते 75% भाग हा आपण भारत सरकार कायदा 1935 घेतलेला आहे. लक्षात घ्या, दोन मुद्दे लक्षात घ्या. तुम्हाला परीक्षेमध्ये कधीही किती टक्के भाग घेतलाय आकडेवारी विचारली जाणार नाही, तरीसुद्धा लक्षात घ्या आपल्या संविधानातील जास्तीत जास्त भाग आपण 1935 कायद्यामधनं घेतलेला आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. आणखीन एक महत्त्वाचा भाग, या 35 कायद्यामधनं आपण आपल्या संविधानातील सर्व स्ट्रक्चरल पार्ट, संरचनात्मक भाग घेतलेला आहे. हा पण शब्द महत्त्वाचा आहे, संरचनात्मक भाग. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपण आपल्या संविधानाचा संरचनात्मक म्हणजे स्ट्रक्चरल भाग कुठनं घेतलेला आहे, तो 1935 कायद्यामधनं घेतलेला आहे. दुसरी महत्त्वाची बीट लक्षात घ्या, आपल्या संविधानामध्ये आत्तापर्यंत सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची घटनादुरुस्ती आहे 42वी घटनादुरुस्ती 1976. ही 42वी घटनादुरुस्ती इंदिरा गांधी यांनी केली होती. यामुळे या 42व्या घटनादुरुस्तीला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. हे वाक्य कधीही विसरायचं नाही. आपल्या संविधानातील सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात मेन घटनादुरुस्ती 42वी घटनादुरुस्ती इंदिरा गांधी यांनी केलं. आणि या घटनादुरुस्तीमार्फत इंदिरा गांधींनी आपल्या संविधानाच्या फंडामेंटल्समध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. यामुळे आपण 42व्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा म्हणतो. वेगवेगळ्या भागातनं आपण संविधानात तरतुदी घेतलेल्या आहेत. आपल्याकडे एकच घटना आहे देशासाठी आणि राज्यांसाठी. अमेरिकेसारखं नाही आहे. अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याचं स्वतःचं सेपरेट संविधान आहे. लक्षात ठेवा, अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याचं स्वतःचं एक सेपरेट संविधान आहे. भारतामध्ये मात्र असं नाही आहे. केंद्र व राज्य दोघांसाठी एकच संविधान आहे. आता पहिला महत्त्वाचा मुद्दा आपण एक एक वैशिष्ट्य समजून घ्या. आपलं संविधान हे जगातील सर्वात विस्तृत संविधान आहे, लेंदिएस्ट कॉन्स्टिट्यूशन. खूप सगळी कारणं आहेत, पण मी तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचा सिंपल फरक सांगतो. आपल्या संविधानामध्ये तत्व आणि तरतुदी दोन्हींचा समावेश आहे. तत्व म्हणजे प्रिन्सिपल, तरतुदी म्हणजे त्या तत्वांना विस्तृतपणे केलेलं एक्सप्लेनेशन. तर आपल्या संविधानामध्ये तत्व आणि तरतुदी या दोन्हींचा सुद्धा समावेश आहे. अमेरिकन संविधानामध्ये फक्त तत्वांचा समावेश आहे. यामुळे अमेरिकन संविधान हे जगातील एक सर्वात नाही म्हणता येत, बट वन ऑफ दी स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्यूशन आहे. आपलं मात्र वन ऑफ दी लेंदिएस्ट कॉन्स्टिट्यूशन आहे. हा बेसिक मुद्दा लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, सिंपल मुद्दा तुम्हाला सांगतो. अमेरिकेच्या संविधानात एक सिंपल वाक्य आहे, अमेरिकेतील नागरी सेवा मेरिटवर आधारित असावी, गुणवत्तेवर आधारित असावी. नागरी सेवा तिथलचे MPSC करणारी पोरं यांची निवड तुम्ही कशावरती करा, गुणवत्तेवर करा. त्यांनी तेवढं एक वाक्य लिहिलं आहे आणि सोडून दिलं आहे. आता आपल्याकडं असं नाही आहे. आपल्याकडं तत्व तर लिहिलेलं आहेच, म्हणजे भारतामध्ये नागरी सेवांची निवड गुणवत्तेवर आधारित असावी, सिव्हिल सर्व्हिसची निवड मेरिटवर आधारित असावी हे लिहिलेलं आहेच. पण यासोबतच मग ही निवड कशी केली जावी, याचा सिलेबस काय असावा, ही परीक्षा कोण घेईल, त्यामध्ये कोण असेल, त्यांचं क्वालिफिकेशन काय असेल, राज्यामध्ये कोण परीक्षा घेईल, त्याचं क्वालिफिकेशन काय असेल, त्यांची कामं काय असतील, दोन किंवा अधिक राज्यांसाठी असणारं जॉईंट स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन काय असेल, त्याचं काम कसं असेल, म्हणजे आपण काय केलं सगळं विस्तृतपणे लिहून दिलेलं आहे. यामुळे पहिला पॉईंट लक्षात ठेवा, अमेरिकन संविधानामध्ये फक्त तत्त्व दिलेली आहेत, आपल्या संविधानामध्ये मात्र तत्व आणि तरतुदी दोन्हींचा समावेश आहे. यामुळे आपलं संविधान वन ऑफ दी लेंदिएस्ट कॉन्स्टिट्यूशन आहे जगामध्ये. बाकीची कारणं तर आहेतच, फॉर एक्झाम्पल ऐतिहासिक कारणं, भौगोलिक कारणं. पण हा एक मुद्दा लक्षात घ्या, ब्रिटिश राजवटीचा प्रभाव हे सुद्धा आपलं संविधान मोठं असण्याचं खूप मोठं कारण आहे. भौगोलिक कारण, ऐतिहासिक कारण, केंद्र व राज्य यांच्यामध्ये एकच घटना, कायदे तज्ज्ञांचं वर्चस्व. म्हणजे काय, तर बेसिकली जे पंडित लोक होते, कायदे पंडित, हे संविधान सभेमध्ये होते. आणि ही लोक काय करायची, प्रत्येक वाक्याचे 10 अर्थ लावायचे. हे वाक्य याचा असा अर्थ निघतो, तसा निघतो, तसा निघतो. मग हे सगळे कन्फ्युजन्स राहू नये व या प्रकारच्या संविधानिक तरतुदींचा भविष्यामध्ये गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी आपल्या समितीनं काय ठरवलं, ठीक आहे एवढे सगळे अर्थ निघतात ना, मग सोडून द्या. काय करा, सगळ्याच्या सगळ्या तरतुदी त्या ठिकाणी लिहून काढा असं त्यांनी मेन्शन केलं. म्हणजे प्रश्नच मिटला. सो हे एक महत्त्वाचं कारण आहे आपलं संविधान मोठं असण्याचं.
महत्त्वाचा मुद्दा सांगतो. जे आपलं ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन होतं यामध्ये 22 भाग होते, 8 परिशिष्ट किंवा सूची होत्या आणि 395 कलम होती. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे भाग म्हणजे काय, परिशिष्ट म्हणजे काय आणि कलम म्हणजे काय. मगाशी मी तुम्हाला सांगितलं आपलं संविधान काय आहे, नियमांचं पुस्तक आहे. आपलं संविधान काय आहे, एक नियमांचं पुस्तक आहे. मग प्रत्येक पुस्तकामध्ये वेगवेगळे चॅप्टर्स असतात, धडे असतात. सो हे भाग म्हणजे काय, आपल्या संविधानाच्या पुस्तकातील चॅप्टर्स आहेत, राहील लक्षात. मग प्रत्येक चॅप्टरमध्ये एक एक मुद्दा दिलेला असतो. मग या प्रत्येक चॅप्टरमधले जे मुद्दे आहेत यांना आपण कलम असं म्हणतो. काय म्हणतो, यांना आपण कलम असं म्हणतो. आणि प्रत्येक कलमामधील जो छोटा छोटा पॉईंट आहे याला आपण काय म्हणतो, याला आपण उपकलम हा शब्द वापरतो. आणखीन एक तुम्ही पाहितलं असेल तर मुद्दा असा आहे की जी महत्त्वाची मोठी मोठी पुस्तकं आहेत, या सर्व मोठ्या मोठ्या पुस्तकांमध्ये पुस्तकाच्या शेवटी महत्त्वाचे इन्फॉर्मेशनचे टेबल्स दिलेले असतात. बघा, म्हणजे कशाचे टेबल असतात, तर सेम आपल्या संविधानामध्ये सुद्धा या प्रकारचे महत्त्वाचे इन्फॉर्मेशनचे टेबल्स दिलेले आहेत किंवा महत्त्वाच्या लिस्ट दिलेल्या आहेत किंवा सूची दिलेल्या आहेत. याला आपण काय म्हणतो, आपल्या संविधानाची अनुसूची किंवा परिशिष्ट, किंवा याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, आपल्या संविधानाचे शेड्यूल्स हा शब्द वापरतो. तर बेसिकली संविधान नियमांचं पुस्तक आहे. प्रत्येक पुस्तकामधील जे चॅप्टर्स असतात यांना आपण पार्ट्स असं म्हणतो. प्रत्येक चॅप्टरमधले जे पार्ट्स आहेत, त्यात जे पॉईंट आहेत, त्याला आपण कलम उपकलम असं म्हणतो. आणि संविधानाच्या शेवटी जे महत्त्वाचे इन्फॉर्मेशनचे माहितीचे टेबल्स देण्यात आलेले आहेत, या सर्व टेबल्सला आपण काय म्हणतो, परिशिष्ट किंवा शेड्यूल या नावाने ओळखतो. अमेरिकेच्या संविधानात सुरुवातीला फक्त 7 कलम होती, हे लक्षात घ्या. दुसरं, आपलं संविधान लिखित आहे म्हणजे काय, तर आपल्या संविधानातील सगळ्या तरतुदी लिहून ठेवलेल्या आहेत आणि हे एक संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे. इथं मी स्टार मार्क करून ठेवतो, कारण हा मुद्दा मी थोडं पुढं गेलं की शिकवणार आहे. आपलं डुप्लिकेशन नको व्हायला वेळेचं, आपल्याला कमी वेळेत खूप चांगले पॉईंट कव्हर करायचे आहेत. सो इथं फक्त लक्षात घ्या, संविधान लिखित असणं हे संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे, हा मुद्दा आहे. मग जर आपण आपलं संविधान कम्पेअर केलं अमेरिकेसोबत आणि ब्रिटनसोबत, तर लक्षात घ्या, लक्ष देऊन ऐका, आपलं संविधान लिखित आहे, अमेरिकेचं संविधान लिखित आहे. याचा अर्थ काय, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया नावाचं सेपरेट पुस्तक आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका नावाचं सेपरेट पुस्तक आहे, पण ब्रिटनचं असं पुस्तकच नाही आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ युनायटेड किंगडम नावाचं ॲज सच कोणतंही पुस्तकच अस्तित्वामध्ये नाही आहे. परत एकदा सांगतो, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंग्लंड नावाचं असं कोणतंही पुस्तकच अस्तित्वामध्ये नाही आहे. मग याचा अर्थ असा होतो का की ब्रिटनला स्वतःचं संविधान नाही आहे? नाही नाही, असं बिलकुल नाही आहे. ब्रिटनला स्वतःचं संविधान नक्की आहे. परत एकदा सांगतो, आपलं संविधान लिखित आहे, अमेरिकेचं संविधान लिखित आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया किंवा कॉन्स्टिट्यूशन ऑफ अमेरिका नावाची सेपरेट पुस्तकं आहेत, पण इंग्लंडमध्ये असं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंग्लंड किंवा कॉन्स्टिट्यूशन ऑफ युनायटेड किंगडम नावाचं या प्रकारचं कोणतंही सेपरेट पुस्तक नाही आहे, असं कोणतंही वेगळं पुस्तक बिलकुल नाही आहे. मग याचा अर्थ असा होतो का की ब्रिटनला संविधान नाही आहे? तर बिलकुल नाही. ब्रिटनला स्वतःचं संविधान आहे, 100% ब्रिटनला संविधान आहे. मग ब्रिटनच्या संविधानात काय येतं, तर जे मी सांगतोय हा मुद्दा लक्षात घ्या. ब्रिटनच्या संविधानात काय येतं, सगळ्यात पहिलं येतं ब्रिटनच्या संसदेनं केलेले कायदे, दुसरं येतं राणीचे जाहीरनामे, मात्र कोणते जाहीरनामे, ज्यांना संसदेने मान्यता दिलेली आहे. तिसरं येतं महत्त्वाच्या सनदा, म्हणजे याला आपण काय म्हणतो, चार्टर्स, महत्त्वाचे चार्टर्स, महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय ज्यांना ब्रिटनच्या संसदेने मान्यता दिलेली आहे, महत्त्वाच्या प्रथा व परंपरा ज्यांना ब्रिटनच्या संसदेने मान्यता दिलेली आहे. संसदेचे कायदे, राणीचे जाहीरनामे, महत्त्वाचे चार्टर्स, न्यायालयीन निर्णय, प्रथा व परंपरा, हे सगळे कोणते, ज्यांना ब्रिटनच्या संसदेने मान्यता दिलेली आहे. हे सगळं ब्रिटनच्या संसदेचा, सॉरी, ब्रिटनच्या संविधानाचा भाग आहे. याचा अर्थ ब्रिटनकडे जरी संविधान नावाचं पुस्तक नसलं तरी ब्रिटनला संविधान आहे. हे वाक्य पक्कं लक्षात ठेवा, ब्रिटनला संविधान आहे, फक्त ब्रिटनचं संविधान लिखित नाही आहे.
आणि ब्रिटनच्या संविधानात त्या सगळ्या गोष्टी येतात. आणि या ठिकाणी संसद म्हणतोय, या ठिकाणी संसद म्हणतोय याचा अर्थ काय होतो, तर ब्रिटनच्या संविधानावरती सर्वात जास्त प्रभाव जर कुणाचा असेल तर ब्रिटिश संसदेचा आहे. परत एकदा सांगतो, लक्ष देऊन ऐका, ब्रिटनच्या संविधानावरती सर्वात जास्त प्रभाव जर कुणाचा असेल, सर्वात जास्त इन्फ्लुएन्स जर कुणाचा असेल, तर तो इन्फ्लुएन्स कुणाचा आहे, ब्रिटनच्या संसदेचा आहे. यामुळे एक वाक्य आत्ता सांगतो जे परत आपण शिकणार आहोत. ब्रिटनमध्ये वाक्य लक्ष देऊन ऐका, ब्रिटनमध्ये संसद म्हणेल ती पूर्व दिशा असते, त्यामुळे ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे, संसदेच्या पलीकडे कोणीही जाऊ शकत नाही. याला संघराज्यात्मक का म्हणायचं, तर जेव्हा संविधान लिखित असतं, आपल्याकडे गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात, त्यावेळेस कोणत्याही मोठ्या संस्थेने, कोणत्याही अधिकार असणाऱ्या संस्थेने जर त्या अधिकारांचा, त्या तरतुदींचा किंवा इतर कोणत्याही गोष्टींचा भंग करण्याचा प्रयत्न केला तर असं होऊ शकतं की ही गोष्ट लिहून दिलेली आहे, तुम्ही याला भंग करता कामा नये, व यामुळे आपण त्याला खोडून काढू शकतो. सेम संविधान लिखित असल्यामुळे राज्यांना असणारे अधिकार, विशेष अधिकार, त्यांची कार्य, त्यांचे ड्युटी, त्यांचे फंक्शन्स, त्यांचे प्रिव्हिलेजेस, या सगळ्यांबाबतच्या तरतुदी आपल्या संविधानामध्ये मेन्शन आहेत. यामुळे केंद्र सरकार, त्यांच्याकडे किती जरी मेजॉरिटी असली तरी राज्यांच्या अधिकारांवरती अतिक्रमण करू शकत नाहीत, त्यांच्यावरती दबाव आणू शकत नाहीत, या सगळ्या गोष्टींचं संरक्षण लिखित संविधान करतं. यामुळे संविधान लिखित असणं हे काय आहे, संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे. हे मी आत्ता सांगितलं, अमेरिकन घटना लिखित आहे, ब्रिटिश घटना अलिखित आहे, हे जे मी आत्ता एक्सप्लेन केले फक्त इथं समोर लिहून दिलेलं आहे. मग महत्त्वाची गोष्ट, आपण काय केलं, आपण आपलं संविधान वेगवेगळ्या स्त्रोतांमधनं घेतलेलं आहे, वेगवेगळ्या सोर्सेसमधनं. या सोर्सेसमधनं कुठनं काय घेतलंय हे मी सगळ्यात शेवटच्या दिवशी फॅक्च्युअल पार्ट सांगणार आहे, पण इथं लक्षात घ्या, आपलं संविधान वेगवेगळ्या सोर्सेसमधनं घेतल्यानंतर संविधान सभेमध्ये बाबासाहेबांवर टीका झाली. संविधान सभेमध्ये त्या पर्टिक्युलर ती सभा चालू असताना संविधान सभेवर टीका झाली, संविधान समितीवर टीका झाली की अरे तुम्ही तर नवीन काहीच केलेलं नाही आहे, तुम्ही फक्त नाटकं केली आहेत, या संविधानामध्ये असं नवीन असं काहीही नाही आहे, हे सगळं ठिगळ काम आहे, इकडनं उचला चिटकवा, तिकडनं उचला चिटकवा, तुमचं नवीन काय दिलं आहे, या संविधानामध्ये नवीन असं काहीही नाही आहे. आणि सरळ सरळ संविधान सभेमध्ये आपल्या संविधानावरती टीका करण्यात आली, दॅट इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ पॅच वर्क, भारतीय संविधान हे एक शुद्ध ठिगळ काम आहे, यामध्ये नाविन्यपूर्ण असं काहीही नाही. यावर बाबासाहेबांनी एक अत्यंत सुंदर उत्तर दिलं. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की आपल्या लोकशाहीला सुरू होऊन जस्ट उणेपुरे 2-4 दिवस निघालेले आहेत, पण अमेरिकन लोकशाही असेल, फ्रेंच लोकशाही असेल, ब्रिटिश लोकशाही असेल, जपानची लोकशाही असेल, या सगळ्या ठिकाणच्या ज्या लोकशाही आहेत या खूप जुन्या आहेत. आणि प्रत्येक लोकशाहीला तिच्या लाईफटाईममध्ये, तिच्या लाईफ सायकलमध्ये सेम प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. मग त्या पर्टिक्युलर लोकशाहीने ती अडचण आल्यानंतर त्यासाठी काय तरतूद केली, कोणत्या गोष्टी ॲड केल्या, कोणत्या गोष्टी डिलीट केल्या, नेमकं काय सगळं त्यात समाविष्ट केलं, या सगळ्यांबाबतचा समावेश त्या पर्टिक्युलर संविधानामध्ये होता. मग आपल्या संविधान समितीनं हा विचार केला की आपली लोकशाही जशी जशी पुढं पुढं जाईल आपल्याला सुद्धा त्याच किंवा त्याच प्रकारच्या थोड्याफार डिफरंट प्रमाणामध्ये अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. मग त्यांनी त्यांच्या अनुभवावरनं ज्या गोष्टी त्यांच्या संविधानात ॲड केलेल्या आहेत त्या गोष्टी आपण आपल्या संविधानात ॲड केल्या, म्हणजे काय झालं, जर उद्या ती अडचण आली तर आपल्याला पळापळ करावी लागणार नाही, त्या ठिकाणी आपल्या संविधानामध्ये ती पर्टिक्युलर तरतूद असणार आहे, व आपण ती पर्टिक्युलर तरतूद वापरून आपली ती अडचण त्याच वेळी सोडवू शकतो. यामुळे बाबासाहेबांनी सांगितलं की हो, मान्य, भारतीय संविधान हे ठिगळ काम आहे, पण हे ठिगळ काम यासाठी आहे की आपण आपल्या भविष्यातील गरजांचा विचार करून, भविष्यातील अडचणींचा विचार करून, त्या अडचणी पटकन जलदगतीने आणि सुलभतेने सोडविण्यासाठी आपण आपल्या संविधानामध्ये आत्ताच सगळ्या तरतुदींचा समावेश करून ठेवलेला आहे. यामुळे हे फक्त ठिगळ काम नाही आहे, तर हे एक सुंदर ठिगळ काम आहे. इट इज अ ब्युटिफुल पॅचवर्क असं त्यांनी म्हणलेलं आहे, जेणेकरून आपलं संविधान प्रोग्रेसिव्ह असेल, प्रगतिशील असेल, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपलं संविधान भविष्यामध्ये रिलिव्हंट असेल, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल करण्याची गरज पडणार नाही. यामुळे आपल्या संविधानामध्ये
वेगवेगळ्या ठिकाणावरनं वेगवेगळ्या तरतुदींचा समावेश केलेला आहे. सो इथं बाबासाहेबांनी शब्द वापरलाय की आपलं संविधान सुंदर ठिगळ काम आहे, ब्युटिफुल पॅचवर्क आहे. आणि आपलं संविधान ब्युटिफुल पॅचवर्क असल्यामुळं आपलं संविधान रिलिव्हंट राहतं, आपलं संविधान सोयीचं राहतं. आता हे तीन सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे ज्या सगळ्या ठिकाणी मी स्टार मार्क करेल किंवा टिक करेल ते लक्षात घ्या. आपल्या संविधानातील स्ट्रक्चरल पार्ट आपण 1935 कायद्यामधनं घेतलेला आहे, विसरायचं नाही. आपल्या संविधानातील तात्विक भाग फिलॉसॉफिकल पार्ट, आपण आपल्या संविधानाच्या फिलॉसॉफिकल पार्टमध्ये दोन भाग येतात, एक आहे मूलभूत हक्क, दुसरा आहे मार्गदर्शक तत्व. मूलभूत हक्क आपण अमेरिकेच्या संविधानामधनं घेतलेले आहेत, तर मार्गदर्शक तत्व आपण आयर्लंडच्या कॉन्स्टिट्यूशनमधनं घेतलेले आहेत. इथं महत्त्वाचं बीट सांगतो आपण, आता ह्या क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा. आपल्या संविधानामध्ये मार्गदर्शक तत्व आपण आयर्लंडकडनं घेतलेली आहेत, पण त्याच्या अगोदर ही मार्गदर्शक तत्व आपल्या संविधानाच्या 1935 कायद्यामध्ये होते. यांचं नाव होतं इन्स्ट्रुमेंट्स ऑफ इन्स्ट्रक्शन. लक्षात ठेवा, यावर आयोगाने खूपदा प्रश्न विचारलेला आहे. 1935 कायद्यामधील इन्स्ट्रुमेंट्स ऑफ इन्स्ट्रक्शन यांनाच आपण नंतर मार्गदर्शक तत्व म्हणून सामावून घेतलेलं आहे. हे इन्स्ट्रुमेंट्स ऑफ इन्स्ट्रक्शन आपण आयर्लंडवरनं घेतले होते आणि आयर्लंडनं हे इन्स्ट्रुमेंट्स ऑफ इन्स्ट्रक्शन स्पेनमधनं घेतले होते. स्पेन, आयर्लंड, 35 कायदा, आपलं संविधान. सो आपण फिलॉसॉफिकल पार्ट कोणाकडनं घेतलेला आहे? अमेरिका आणि आयर्लंडकडनं घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या संविधानावरती जो सगळ्यात जास्त सगळ्यात मोठा प्रभाव असतो तो प्रभाव असतो ब्रिटिश राजवटीचा, ब्रिटिशांच्या संविधानाचा. तर आपल्या संविधानाचा मेजॉरिटी जो राजकीय भाग आहे हा आपण मात्र इंग्लंडकडनं घेतलेला आहे. हे सगळंच्या सगळं महत्त्वाचे पाठ करून ठेवा. इथं तुम्हाला एक्सप्लेनेशन विचारलं जाणार नाही, पण तीनही शब्द महत्त्वाचे आहेत. मग पुढचं महत्त्वाचं आहे, आपलं संविधान ताठरसुद्धा आहे आणि लवचिकसुद्धा आहे. आता हे कळण्यासाठी मी सिंपल तुम्हाला सांगतो, कारण या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आपल्या संविधानाला रिजिड ताठर का म्हणायचं आणि आपल्या संविधानाला लवचिक का म्हणायचं, तर यामागं सगळ्यात महत्त्वाची पार्श्वभूमी आहे आर्टिकल 368 ची. लक्षात घ्या, आर्टिकल 368 घटनादुरुस्तीबद्दलचं कलम आहे. त्या अगोदर एक छोटंसं माझं डिस्क्लेमर आहे. हे डिस्क्लेमर खरं असलच असं नाही, पण माझं म्हणणं आहे की तुम्ही खूप सगळी लोकं अभ्यास करताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये कलम पाठ करत बसता आणि कलम पाठ नाही झाली की स्वतः फुल स्ट्रेस घेऊन बसता. तर असं होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही हे सेमिनार एकदम रिलिजियसली फॉलो केलं तर मला असं वाटतं की तुम्हाला या सेमिनारच्या शेवटी 150+ कलम सहज पाठ होतील. कोणताही त्रास न घेता 150 कलम सहज पाठ होतील. फक्त ज्या सगळ्या ठिकाणी मी कलम शिकवतोय ती कलम एका वहीवर लिहून काढण्याचा प्रयत्न करा आणि मॅरेथॉनच्या शेवटी सगळी कलम डोळे बंद करून आठवण्याचा प्रयत्न करा. मला पर्सनली वाटतं तुम्हाला सगळी कलम लक्षात राहतील. तर सगळ्यात पहिलं कलम आपल्या लेक्चरचं आहे ते आहे आर्टिकल 368. आर्टिकल 368 घटनादुरुस्तीबद्दल बोलतं. आर्टिकल 368 घटनादुरुस्तीबद्दल बोलतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण आपल्या संविधानामध्ये घटनादुरुस्ती तीन पद्धतीने करू शकतो. सगळ्यात पहिलं आहे साधारण बहुमत, दुसरा आहे विशेष बहुमत आणि तिसरा आहे विशेष बहुमत प्लस कमीत कमी अर्ध्या राज्यांची साधारण बहुमताने मान्यता. तर आपण आपल्या संविधानातील काही तरतुदींना साधारण बहुमताने सहज बदलवू शकतो. मी या ठिकाणी बहुमताचं डेफिनेशन शिकवत बसणार नाही आहे. तुम्ही यूट्यूबला जर गेलात तर बहुमताचे प्रकार बाय महेश शिंदे असं जर टाकलं तुम्हाला त्या ठिकाणी तो पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ येईल. या ठिकाणी बहुमताचे डेफिनेशन रिलिव्हंट नाही आहे. आपल्याला कन्सेप्टपेक्षा परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर नेटवर यूट्यूबला जा, बहुमताचे प्रकार बाय महेश शिंदे टाका, तुम्हाला त्या ठिकाणी ते सगळे व्हिडिओज मिळून जातील. इथं महत्त्वाचं आहे, आपण संविधानातील काही तरतुदींना खूप सहजपणे बदलवू शकतो, साधारण बहुमताने बदलवू शकतो. यामुळे आपण आपल्या संविधानाला लवचिक और फ्लेक्सिबल कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. पण त्याचबरोबर काही तरतुदींना बदलण्यासाठी आपल्याला एकतर विशेष बहुमत लागतं किंवा संविधानाचं विशेष बहुमत प्लस कमीत कमी अर्ध्या राज्यांची साधारण बहुमताने आवश्यकता आहे. हे सोपं नाही आहे,
हे अवघड आहे, यामुळे या ठिकाणी आपण आपल्या संविधानाला रिजिड सुद्धा म्हणतो. बेसिक लक्षात घ्या, काही तरतुदी आपण सहज बदलवू शकतो, यामुळे आपलं संविधान लवचिक आहे असं आपण मानतो, पण काही तरतुदी सहजासहजी बदलवू शकत नाही. यांना बदलविण्यासाठी एकतर लोकसभेचं विशेष बहुमत, राज्यसभेचं विशेष बहुमत, ते सुद्धा सेपरेटली, जॉईंट सिटिंगची तरतूद नाही. व यासोबतच जर हे होत नसेल तर यासोबतच कमीत कमी अर्ध्या राज्यांची साधारण बहुमताने मान्यता आपल्याला लागते, जे मिळवणं रिलेटिवली डिफिकल्ट आहे. यामुळे आपण आपल्या संविधानाला रिजिड सुद्धा म्हणतो. जे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे, काही तरतुदींना सहज बदलवू शकतो, काहींना सहजासहजी बदलवू शकत नाही. आर्टिकल 368 तीन प्रकारे घटनादुरुस्ती करता येऊ शकते, साधारण बहुमताने, विशेष बहुमताने आणि कमीत कमी अर्ध्या राज्य. इथं आणखीन एक पॉईंट लक्षात घ्या, इथं मी स्टार मार्क करतो, या ठिकाणी अर्ध्यापेक्षा अधिक राज्य असा उल्लेख नाही. कमीत कमी आयोग काय करतं, या प्रकारच्या ट्रिकी पॉईंट शोधतं आणि तुम्ही काय करता, घाईत वाचता, घाईत वाचताने पॉईंट सोडून देता आणि मग तुमचं उत्तर चुकतं. म्हणून लक्षात घ्या, या ठिकाणी काय आहे, कमीत कमी अर्ध्या राज्यांचं साधारण बहुमत म्हणलेलं आहे, अर्ध्यापेक्षा अधिक असा शब्द या ठिकाणी नाही. लक्षात घ्या, पॉलिटी हा सगळ्यात सोपा विषय आहे, मात्र पॉलिटीमध्ये तुमच्याकडनं जर सिली मिस्टेक व्हायला सुरू झाल्या तर तुमचा प्रिलिम्सचा रिझल्ट त्या ठिकाणी जातो. पॉलिटीमध्ये तुम्हाला स्कोरिंग करण्यापेक्षा तुम्हाला पॉलिटीमध्ये तुमच्या सिली मिस्टेक अवॉइड करायच्या आहेत, तुमच्या चुका टाळायच्या आहेत आणि जे मुद्दे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहेत ही उत्तरं तुमची चुकता कामाने, याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, हे महत्त्वाचं आहे. म्हणून इथं लक्षात घ्या, इथं अर्ध्या राज्यांचा शब्द आहे, अर्ध्यापेक्षा अधिक राज्यांचा उल्लेख नाही. तर या साधारण बहुमतामुळे आपण संविधानाला फ्लेक्सिबल म्हणतो, या दोन कारणामुळे आपण संविधानाला काय म्हणतो, रिजिड किंवा ताठर हा शब्द वापरतो. पुढचं महत्त्वाची गोष्ट, सॉरी, इथं आणखीन एक पॉईंट आहे आपला, तो इथं शब्द आलेला नाही आहे, तो आहे आपली काय आहे, संघराज्यात्मक व्यवस्था आहे. काय शब्द आहे, संघराज्यात्मक व्यवस्था. आता या ठिकाणी मी तुम्हाला काही मुद्दे सांगतो, हा पुढचा पॉईंट आहे, पुढचं वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. संघराज्यात्मक व्यवस्था बेसिकली कुणाकडं संघराज्यात्मक व्यवस्था आहे, कुणाची एकात्म व्यवस्था आहे, कोण संघराज्य आहे, हे सगळं कशावर अवलंबून असतं, तर हे डिपेंड असतं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे संबंध आहेत त्यावरती हे अवलंबून असतं. केंद्र राज्य यांचे संबंध कोणत्या प्रकारचे आहेत त्यावरनं संघराज्य आहे की काय आहे हे ठरतं. पहा, भारतीय राज्यघटनेचे काही वैशिष्ट्य संघराज्यात्मक स्वरूपाचे आहेत तर काही एकात्म स्वरूपाचे आहेत. संघराज्यात्मक आहेत, काही एकात्म आहेत, परंतु जास्तीत जास्त वैशिष्ट्य एकात्म स्वरूपाचे आहेत. म्हणून आपण काय म्हणतो, एकात्मकतेकडे झुकणारे संघराज्य. हे आणखीन थोडं समजून सांगितल्यानंतर सोपं होऊन जाईल. म्हणजे आपलं व्यवस्था कशी आहे, संघराज्यात्मक आहे, पण आपली व्यवस्था जरी संघराज्यात्मक असली तरीसुद्धा आपली व्यवस्था एकात्मकतेकडे झुकणारी आहे असं का म्हणलेलं आहे, हे पुढच्या दोन तीन मुद्द्यांमध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. पाहूया. पहा, सगळ्यात अगोदर आपल्या संविधानाचे संघराज्यात्मक वैशिष्ट्य म्हणजे काय, तर सगळ्यात सिंपल कन्सेप्ट आहे, आपल्या संविधानाचे जे वैशिष्ट्य, पहा, दोन ते तीन पॉईंट लक्षात ठेवायचे, दोन रादर माझं म्हणणं आहे, सगळं सोडून द्या, दोन मुद्दे लक्षात घ्या. संघराज्यात्मक वैशिष्ट्य म्हणजे काय, तर आपल्या संविधानाचे जे सगळे वैशिष्ट्य, राज्यांना संविधानाने दिलेले जे अधिकार आहेत, विशेष अधिकार आहेत, कर्तव्य आहेत, या सगळ्यांचं संरक्षण करते, कुणापासून, केंद्रापासून, त्यांना म्हणायचं संघराज्यात्मक वैशिष्ट्य. सोप्या भाषेमध्ये संविधानाचे जे वैशिष्ट्य राज्यांचं केंद्रापासून संरक्षण करतात त्यांना फेडरल फीचर किंवा संघराज्यात्मक वैशिष्ट्य असं म्हणायचं. हा पहिला प्रकार झाला. किंवा आणखी इथं काय म्हणू शकतो, संविधानाचे जे वैशिष्ट्य राज्यांना केंद्राच्या बरोबरीने अधिकार देण्याचा प्रयत्न करतात, संविधानाचे जे वैशिष्ट्य राज्यांना केंद्राच्या बरोबरीने अधिकार देण्याचा प्रयत्न करतात त्यांना संघराज्यात्मक वैशिष्ट्य असं म्हणतात. आता मी दोन्ही डेफिनेशन परत एकदा रिपीट सांगतो, एकदम लक्ष देऊन ऐका. संघराज्यात्मक वैशिष्ट्य आपण दोन पद्धतीने अंडरस्टँड करू शकतो, संविधानाचे जे वैशिष्ट्य राज्यांचं केंद्रापासून संरक्षण करतात, किंवा संविधानाचे जे वैशिष्ट्य राज्यांना
केंद्राच्या बरोबरीने अधिकार देण्याचा प्रयत्न करतात त्यांना म्हणायचं संविधानाचे संघराज्यात्मक वैशिष्ट्य. दुसरं आहे एकात्म वैशिष्ट्य. म्हणजे काय? संविधानाचे जे वैशिष्ट्य केंद्र सरकारला ऑल पॉवरफुल करतात, राज्यांना काहीही अधिकार देत नाहीत, राज्यांकडे लक्ष पण देत नाहीत, त्या सगळ्यांना म्हणायचं संविधानाची एकात्म वैशिष्ट्य. संविधानाचे जे वैशिष्ट्य केंद्र सरकारला ऑल पॉवरफुल करतात, राज्यांना काहीही अधिकार देत नाहीत, त्यांना म्हणायचं संविधानाची एकात्म वैशिष्ट्य. विषय तो जो मगाचा मुद्दा होता त्यात महत्त्वाचं काय की इथं हा जो पॉईंट कोणतरी प्रश्न विचारलाय विशेष बहुमत, तर यामध्ये काय की हे जे टाईप्स ऑफ मेजॉरिटी आहेत याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे यूट्यूबला, तर तो फक्त बघून घ्या. इथं फक्त मी काय सांगतोय, आपलं संविधान एकात्म किंवा सॉरी आपलं संविधान रिजिड का आहे किंवा फ्लेक्सिबल का आहे, लवचिक म्हणजे काय, ज्यात आपण सहज बदल करू शकतो. तर ज्या तरतुदींना आपण सिम्पल मेजॉरिटीनं बदलवतो त्याला म्हणायचं फ्लेक्सिबल कॉन्स्टिट्यूशन, व ज्या तरतुदींना आपण सहजासहजी बदलवू शकत नाही पण ज्यासाठी आपल्याला एक तर संविधानाचं विशेष बहुमत लागतं किंवा सॉरी संसदेचं विशेष बहुमत लागतं किंवा संसदेचं विशेष बहुमत प्लस कमीत कमी अर्ध्या राज्यांची मान्यता लागते, ती थोडी किचकट प्रक्रिया आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं, रिजिड कॉन्स्टिट्यूशन असं म्हणायचं. सगळ्या प्रकारच्या बहुमतांबाबतचा एक सेपरेट व्हिडिओ यूट्यूबवरती आहे, तो शिकवण्यासाठी अर्धा तास लागेल. आपल्याला ते इथं पाहायचं नाही आहे का, आपल्याला पूर्ण लक्ष्मीकांत रिवाईज करायचं आहे. यामुळे या ठिकाणी जे जुने कन्सेप्च्युअल पार्ट आहेत ते फक्त त्या व्हिडिओमधनं पाहून घ्या. ते इथं पहा आपण काय पाहतोय, संघराज्यात्मक वैशिष्ट्य. सो इथं काय संघराज्यात्मक म्हणलं की कुणाला फेवर करणारं, राज्यांना फेवर करणारं. एकात्म म्हणजे कुणाला फेवर करणारं, केंद्राला फेवर करणारं. आता आपण काय करूया, चार प्रकारचे व्यवस्था असतात. एक आहे, मी तुम्हाला चार प्रकारचे नावं सांगतो. सगळ्यात पहिलं आहे फेडरेशन, दुसरा आहे एकात्म ज्याला आपण म्हणतो युनिटरी, फेडरेशन म्हणजे संघराज्य, तिसरा आहे कॉन्फेडरेशन. हे सगळं आपण समोर शिकणार आहेत. आणि चौथा आहे ते आहे युनियन ऑफ स्टेट्स. चौथा आहे युनियन ऑफ स्टेट्स. हे चार पॉईंट आपल्याला शिकायचे आहेत. फेडरेशन म्हणजे संघराज्य, युनिटरी म्हणजे एकात्म, चौथं कॉन्फेडरेशन, सगळ्यात शेवटचं आहे युनियन ऑफ स्टेट्स. या ठिकाणी कॉन्फेडरेशनचं एक्झाम्पल आहे अमेरिका, युनिटरीचं एक्झाम्पल आहे इंग्लंड, युनायटेड किंगडम. कॉन्फेडरेशनचे दोन एक्झाम्पल्स आहेत, एक आहे BRK आणि दुसरा आहे बेनेलक्स. BRK बेलारूस रशिया कझकस्तान, BRK बेलारूस रशिया कझकस्तान, बेनेलक्स बेल्जियम नेदरलँड लक्झमबर्ग, युनियन ऑफ स्टेट्स भारत. संघराज्य एकात्म महासंघ राज्यांचा संघ, हे सगळं PPT मध्ये आहे. आपण एक एक पॉईंट समजून घ्या. सगळ्यात अगोदर आपण समजून घ्या संघराज्य म्हणजे काय. संघराज्य म्हणजे काय तर पहा, अमेरिका, पहिलं वाक्य, अमेरिका हे जगातील सगळ्यात जुनं आणि जगातील सगळ्यात पहिलं संघराज्य आहे. अमेरिका इज द फर्स्ट अँड ओल्डेस्ट फेडरेशन इन द वर्ल्ड. मग संघराज्य म्हणजे काय, तर एखाद्या देशाला संघराज्य म्हणताना दोन क्रायटेरिया फुलफिल व्हायला हवे. पहिला क्रायटेरिया, ज्या देशाची निर्मिती घटक राज्यांच्या करारामधून होते, जसं आपले सगळे राज्य आहेत ना, सेम अमेरिकेमध्ये सुद्धा 50 राज्य आहेत. मग ज्या देशाची निर्मिती घटक राज्यांच्या करारामधनं होते त्याला आपण काय म्हणतो, संघराज्य असं म्हणतो. अमेरिकेची निर्मिती उत्तरेकडचे राज्य व दक्षिणेकडचे राज्य यांच्या ॲग्रीमेंटमधनं झालेली आहे. हा करार होत असताना ही सर्व राज्य समान पातळीवरती असतात. यामुळे अमेरिकेतील प्रत्येक राज्याला स्वतःचं सेपरेट सुप्रीम कोर्ट आहे, संविधान आहे, नागरिकत्व आहे, सगळं स्वतःचं सेपरेट आहे. सो पहिला क्रायटेरिया आहे, ज्या देशाची निर्मिती घटक राज्यांच्या करारामधनं होते त्याला आपण संघराज्य असं म्हणतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या ठिकाणी त्या घटक राज्याला करारामधनं बाहेर पडण्याचा अधिकार असतो त्याला आपण संघराज्य असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या ठिकाणी घर घेता, रेंट ॲग्रीमेंट करता, घरामध्ये जाता
आणि त्या ॲग्रीमेंटमध्येच उल्लेख असतो की तुम्ही घरातनं बाहेर कसं पडू शकता. सेम अमेरिकेमध्येसुद्धा सेम आहे की तुम्ही ॲग्रीमेंटनुसार आतमध्ये आलाय, तुम्ही ॲग्रीमेंटनुसार बाहेरसुद्धा जाऊ शकता. तर थिअरटिकली अमेरिकेतनं घटक राज्य बाहेर पडू शकतात, पण प्रॅक्टिकली अमेरिकेतनं एकही घटक राज्य बाहेर पडू शकत नाही. अमेरिकेमधनं एकही घटक राज्य बाहेर पडू शकत नाही. तर पहा, आता लक्ष देऊ नये का, फेडरेशन संघराज्य म्हणलं की तुम्हाला तीन गोष्टी लक्षात यायला हव्या. ज्या देशाची निर्मिती करारामधनं झालेली आहे, ज्या ठिकाणी घटक राज्याला बाहेर पडण्याचा अधिकार आहे, ज्या ठिकाणी केंद्र सरकार एवढेच अधिकार राज्य सरकारला असतात, त्याला आपण संघराज्य असं म्हणतो. भारताचा विचार केला, भारताची निर्मिती करारामधनं झालेली नाही, भारतामधनं कोणत्याही राज्याला बाहेर पडण्याचा अधिकार नाही, भारतामध्ये राज्यांना केंद्र सरकार एवढे अधिकार बिलकुल नाहीत, यामुळे भारत संघराज्य नाही. अमेरिका मात्र जगातील सर्वात पहिलं आणि सर्वात जुनं संघराज्य आहे. एक्झामसाठी आणखीन एक लक्षात ठेवा, ही थीम लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी संघराज्य किंवा फेडरेशन म्हणलं की त्या ठिकाणी केंद्र बरोबर राज्य ही सर्वात महत्त्वाची तरतूद लक्षात ठेवावी. दुसरं, एकात्मराज्य. एकात्मराज्य युनिटरी स्टेट, ज्या देशामध्ये राज्यांना काहीही अधिकार नसतात, ज्या देशामध्ये सर्वच्या सर्व अधिकार केंद्र सरकारच्या हातामध्ये एकवटलेले असतात व राज्यांना काहीही अधिकार नसतात, याला आपण युनिटरी स्टेट किंवा एकात्म राज्य असं म्हणतो. परत एकदा सांगतो, ज्या राज्यामध्ये सर्वच्या सर्व अधिकार फक्त केंद्र सरकारच्या हाती असतात व राज्यांना काहीही अधिकार दिलेले नसतात, याला आपण एकात्म राज्य असं म्हणतो. याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे युनायटेड किंगडम ऑर ब्रिटन, ह्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. ब्रिटनमध्ये सर्वच्या सर्व अधिकार केंद्र सरकारच्या हाती राहत आहेत, ब्रिटनमधल्या प्रांतांना कोणत्याही प्रकारची स्वायत्तता नाही. परत एकदा सांगतो, ब्रिटनमध्ये प्रांतांना कोणते, जसं आपण राज्य म्हणतो ना तसं ब्रिटनमध्ये राज्यांना प्रांत म्हणलं जातं, ब्रिटनमध्ये प्रांतांना कोणत्याही प्रकारची स्वायत्तता नसते, यामुळे केंद्र सरकार इज लार्जर दॅन स्टेट गव्हर्नमेंट, हे लार्जर दॅनचं चिन्ह आहे. सो केंद्र हे राज्यांपेक्षा मोठं असतं. पुढचं आहे महासंघ. महासंघ, जेव्हा काही देश त्यांच्या तात्पुरत्या स्वार्थासाठी एकत्र येतात इन टेम्पररी, मग ते मिलिटरी असो, आर्थिक असो, व्यापाराचा असो, क्षेत्रीय असो, काही असो, जेव्हा काही देश त्यांच्या तात्पुरत्या स्वार्थासाठी एकत्र येतात व त्यांचे तात्पुरते स्वार्थ फुलफिल झाले की त्या ॲग्रीमेंटमधनं बाहेर पडतात, याला म्हणायचं कॉन्फेडरेशन. सोप्या भाषेमध्ये मी एक शब्द वापरेल, तो शब्द आहे लूज फेडरेशन. काय शब्द आहे? लूज फेडरेशन म्हणजे कॉन्फेडरेशन. तात्पुरत्या हितसंबंधांसाठी एकत्र येणं व हे हितसंबंध पूर्ण झाले की त्या करारामधनं, त्या ॲग्रीमेंटमधनं बाहेर पडणं, याला आपण कॉन्फेडरेशन असं म्हणतो. कॉन्फेडरेशन बेलारूस, रशिया, कझकस्तान यांचं आहे, किंवा बेल्जियम, नेदरलँड, लक्झमबर्ग यांचं सुद्धा कॉन्फेडरेशन आहे. तात्पुरत्या हितसंबंधांसाठी एकत्र कॉन्फेडरेशन. सगळ्यात शेवटचं आहे युनियन ऑफ स्टेट्स, राज्यांचा संघ. भारत काय आहे? राज्यांचा संघ आहे. भारताने वेगवेगळ्या साधनांचा, उपायांचा, करारांचा, टॅक्टिक्सचा, पोलीस ॲक्शनचा, इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्शन ॲक्सेशनचा वापर करून सगळ्या घटक राज्यांना एका ठिकाणी जमा करून ठेवलेला आहे. यामुळे भारत काय आहे? राज्यांचा संघ आहे. इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट्स. भारत संघ राज्य नाही, भारत हे राज्यांचा संघ आहे, हे लक्षात ठेवा. आता ही चार सगळ्यात महत्त्वाची विधानं यांना मी स्टार मार्क करून ठेवतो. पण लक्षात घ्या, आपल्याला मतलब प्रश्नाशी आहे आणि प्रश्नाचा जर विचार केला तर तुम्हाला फेडरेशन, कॉन्फेडरेशन, युनिटरी किंवा युनियन ऑफ स्टेट्स यांच्या डेफिनेशन नाही विचारणार. पण ही चार वाक्य सगळ्यात महत्त्वाची आहेत. पहिलं वाक्य, भारत हा संघ राज्य नाही, हे पक्क झालं असेल. का संघ राज्य नाही? भारताची निर्मिती करारामधनं झालेली नाही व कोणत्याही घटक राज्याला भारतामधनं बाहेर पडण्याचा अधिकार नाही, म्हणजे भारत संघ राज्य नाही. मात्र भारत काय आहे? राज्यांचा संघ आहे. सो भारत फेडरेशन ऑफ स्टेट्स नाही, भारत काय आहे? युनियन ऑफ स्टेट्स आहे. पण भारतीय घटना संघराज्यात्मक आहे, हे थोडं इंटरेस्टिंग आहे. बघा, वर म्हणायचं भारत संघराज्य नाही आणि खाली म्हणायचं भारतीय घटना संघराज्यात्मक आहे, असं का? तर पहा, मी तुम्हाला मगाशी संघराज्यात्मक सांगितलं, त्याचा अर्थ काय होतो?
संविधानाचे जे वैशिष्ट्य राज्यांना दिलेल्या अधिकारांचं केंद्रापासून संरक्षण करतात, पहिला मुद्दा, किंवा संविधानाचे जे वैशिष्ट्य राज्यांना केंद्राच्या बरोबरीने अधिकार देण्याचा प्रयत्न करतात त्यांना म्हणायचं फेडरल फीचर, किंवा त्यांना म्हणायचं संघराज्यात्मक वैशिष्ट्य. मग आपल्या संविधानामध्ये खूप सगळ्या अशा तरतुदी आहेत की ज्या तरतुदी राज्यांच्या अधिकारांचं केंद्रापासून संरक्षण करतात, किंवा राज्यांना दिलेले जे अधिकार आहेत हे अधिकार केंद्राच्या बरोबरीने समान आणण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्यांना आपण काय म्हणतो? या सगळ्यांना आपण म्हणतो फेडरल फीचर. आणि आपलं संविधान स्वतः राज्यांना दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करण्याला फेवर करतं, यामुळे आपलं संविधान कसं आहे? संघराज्यात्मक आहे. कसं आहे? संघराज्यात्मक. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संघराज्यात्मकता म्हणजे काय? आत्मकथा नाही आहे हे, संघराज्यात्मकता म्हणजे काय? फेडरॅलिझम हे आपल्या संविधानाच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे. चार वाक्य, भारत संघराज्य नाही, भारत राज्यांचा संघ आहे. आपलं संविधान मात्र कसं आहे? संघराज्यात्मक आहे. आपलं संविधान फेडरल आहे आणि फेडरॅलिझम हा आपल्या संविधानाच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे. याचा अर्थ केंद्र सरकारकडे कितीही पाशवी बहुमत आलं, केंद्र सरकारकडे किती जरी बहुमत आलं, तरी राज्यांना दिलेले अधिकार, त्यांच्या ऑथॉरिटी, त्यांचे स्ट्रक्चर, कायदा करण्याचा अधिकार, हे सगळं तुम्ही काढून घेऊ शकत नाही. कारण राज्यांना दिलेले आर्थिक, वैधानिक, कार्यकारी सर्वच्या सर्व अधिकार हे संविधानाच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे. संविधानाच्या मूलभूत चौकट ही संकल्पना केशवानंद भारती केस 24 एप्रिल 1973 या दिवशी आली. या आणि या एका कारणामुळं राज्यांना दिलेले अधिकार एखाद्या सरकारकडे कितीही बहुमत आलं तरीसुद्धा ते काढून घेऊ शकत नाहीत, तरीसुद्धा त्याला ते हिरावून घेऊ शकत नाही. चारही वाक्य लक्षात ठेवा, बिलकुल विसरायचं नाही. ज्या ठिकाणी मी स्टार मार्क करतोय ते लक्षात ठेवा, त्या ठिकाणी प्रश्न येणं कंपल्सरी आहे. हा मगाचा मुद्दा, भारत संघराज्य का नाही, तर आपली निर्मिती करारामधनं झालेली नाही व कोणत्याही घटक राज्याला भारतामधनं बाहेर पडण्याचा अधिकार नाही. भारत हा हाय हे जे वाक्य ना, भारत हा विनाशकारी राज्यांचा अविनाशी संघ आहे, हे मी डिटेलमध्ये नंतर सांगणार आहे. फक्त इथं थोडक्यात सांगतो, अविनाशी संघ याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ भारतामधनं कोणतंही घटक राज्य बाहेर पडू शकत नाही. भारतामधनं कोणतंही घटक राज्य बाहेर पडू शकत नाही, मात्र अंतर्गत आपण राज्य विनाशकारी आहे. त्याचा अर्थ काय? की कोणत्याही राज्याचं नाव, क्षेत्रफळ, सीमा हे आपण साधारण बहुमताने बदलवू शकतो. सिंपल आहे, राज्यांचं नाव, क्षेत्रफळ, सीमा आपण खूप सहजासहजी बदलवू शकतो, मात्र कोणतंही घटक राज्य आपल्या देशामधनं बाहेर पडू शकत नाही. यामुळे आपला संघ अविनाशी आहे, राज्य मात्र विनाशकारी आहे. याचा अर्थ काय? तुम्ही राज्याचं नाव, एरिया, क्षेत्रफळ बदलवू शकता. भारतीय संघराज्याबद्दल जी काही मतं आहेत, इथं आणखीन एक स्टार मार्क करतो, ही सगळी नावं लक्षात घ्या, कारण यांच्यावरती नक्की प्रश्न असतो की आपले जो फेडरेशन आहे याबद्दल कुणाचं काय मत आहे. आपल्या फेडरेशनला क्वासी फेडरल म्हणलेलं आहे के सी व्हीअर यांनी, के आणि क्यू हे लॉजिक तुम्ही लावू शकता. बेसिकली या बाजूला खूप मोठं वाक्य आहे, मी ते सगळी वाक्य रिड्यूस केली आहेत एकेका शब्दामध्ये. तो शब्द आणि ते शब्द कोण म्हणला आहे याला मी फक्त लिंक लावलेला आहे. के आणि क्यू दोन वाक्य मला शब्द मला जवळची वाटतात. त्यामुळे क्वासी फेडरल के सी व्हीअर शब्द आहे. वाटाघाटीचे संघराज्य बार्गेनिंग फेडरॅलिझम हे मॉरिस जोन्स म्हणलेले आहेत. कोऑपरेटिव्ह फेडरॅलिझम ग्रेन विले ऑस्टिन म्हणले. ग्रेन, ग्रेन म्हणजे काय? धान्य. सो ग्रेन हे आपला सहकाराचा भाग असतो. त्यामुळे इथं पण मी लॉजिक लावलंय की ग्रेन विले ऑस्टिन हे काय? कोऑपरेटिव्ह फेडरॅलिझम बद्दल आहे. त्यानंतर सेंट्रलायझिंग टेंडन्सी हा शब्द लक्षात ठेवा. सेंट्रलायझिंग टेंडन्सीज आयव्हर जेनिंग, ह्या ठिकाणी सेंट्रलायझिंग आणि जेनिंग हे दोन लॉजिक लावू शकता. आपला मतलब प्रश्नाचं उत्तर बरोबर येण्याशी आहे, इतर कोणत्याही गोष्टीशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही. या सगळ्यांचा जर तुम्ही विचार केला, के सी व्हीअर क्वासी फेडरॅलिझम, बार्गेनिंग फेडरॅलिझम, मॉरिस जोन्स कोऑपरेटिव्ह, ग्रेन विले ऑस्टिंग, सेंट्रलायझिंग टेंडन्सीज आयव्हर जेनिंग, सेंट्रलायझिंग आयव्हर जेनिंग
हे लॉजिक लावा. लॉजिक नाही लागत असेल तर हे सगळंच्या सगळं जशाला तसं पाठ करा. पण मी तुम्हाला सांगतो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, यावरती नक्की प्रश्न असतो हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. पुढचं आहे पार्लमेंटरी सिस्टीम. पार्लमेंटरी सिस्टीम नावाचा चॅप्टर हे झालं की आपण लगेच शिकणार आहोत, जो पूर्णतः मोठा चॅप्टर आहे. या ठिकाणी फक्त मी काय करतो, महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतो, कारण पार्लमेंटरी सिस्टीम नावाचा चॅप्टर आणि आपली संसद नावाचा जो चॅप्टर आहे हा आपण विस्तृतपणे शिकणार आहोत. सध्या फक्त महत्त्वाचं बेसिक सांगतो. परत 163 आणि 164 राज्यामध्ये आणि आर्टिकल 74 आणि आर्टिकल 75 केंद्रामध्ये हे संसदीय शासन व्यवस्थेचा पाया आहे. बाकीची कलमं लक्षात नाही ठेवली तरीसुद्धा चालतील, ही कलमं मात्र तुम्हाला पक्क माहीत असायला हवं. 163, 164 राज्यांमध्ये, कलम 74, कलम 75 केंद्रामध्ये हे पार्लमेंटरी सिस्टीमचा पाया आहे. यांच्याशिवाय पार्लमेंटरी सिस्टीम स्टँड होऊ शकत नाही. त्यानंतर आपल्याकडं जे पार्लमेंटरी सिस्टीम आहे हे कशावरती डिपेंड आहे, तर हे डिपेंड आहे कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ. कार्यकारी मंडळ म्हणजे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ, कायदेमंडळ म्हणजे लोकसभा राज्यसभा. तर आपली संसदीय शासन व्यवस्था ही कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ या दोघांच्या हार्मोनियस रिलेशनशिपवरती बेस्ड आहे. कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ या दोघांच्या हार्मोनियस रिलेशनशिपवरती हे बेस्ड आहे. आपण ब्रिटनकडनं संसदीय शासन प्रणाली घेतलेली आहे, अमेरिकेमध्ये अध्यक्षीय प्रकारचे स्वरूप आहे. याच पार्लमेंटरी सिस्टीमला आपण वेस्टमिन्स्टर सरकार असं म्हणतो. वेस्टमिन्स्टर का, तर ब्रिटनची संसद ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचं नाव वेस्टमिन्स्टर आहे. वेस्टमिन्स्टर का, ब्रिटनची संसद ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाला आपण वेस्टमिन्स्टर असं म्हणतो. यामुळे पार्लमेंटरी सिस्टीमला वेस्टमिन्स्टरसुद्धा म्हणलं जातं. यालाच आपण रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंटसुद्धा म्हणतो. रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट का, तर इथं एक बीट परत एकदा सांगतो, एक्झामसाठी लक्षात ठेवा. आर्टिकल 75 नुसार प्रधानमंत्री व काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे संसदेला जबाबदार असतात इन जनरल, आणि पर्टिक्युलरली लोकसभेला जबाबदार असतात. हे वाक्य महत्त्वाचं आहे, लक्ष देऊन ऐका. यावरती प्रश्न असतो, मी याला स्टार मार्क करतो. प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे संसदेला जबाबदार असतात इन जनरल आणि पर्टिक्युलरली लोकसभेला असतात. असं का, तर प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाला स्वतःचं बहुमत लोकसभेत सिद्ध करावं लागतं, संसदेमध्ये नव्हे. यामुळे वाक्य लक्षात घ्या, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे संसदेला जबाबदार असतात इन जनरल आणि लोकसभेला जबाबदार असतात इन पर्टिक्युलर. त्यामुळे याला आपण काय म्हणतो, जबाबदार सरकारसुद्धा म्हणतो. याच पार्लमेंटरी सिस्टीमला आपण कॅबिनेट सरकारसुद्धा म्हणतो. का, तर कॅबिनेटचं प्रभुत्व सगळ्यात जास्त असतं, यामुळे याला आपण कॅबिनेट सरकारसुद्धा म्हणतो. याला आपण पंतप्रधानांचं सरकारसुद्धा म्हणतो. थोडक्यात काय, कॅबिनेटचं जे प्रभाव असतो त्यामागचं मेन कारण पंतप्रधानांचा सुद्धा प्रभाव असतो. यामुळे याला आपण प्राईम मिनिस्टेरियल गव्हर्नमेंट असंसुद्धा म्हणतो. चार शब्द लक्षात ठेवा, पार्लमेंटरी गव्हर्नमेंटला वेस्टमिन्स्टर मॉडेल, जबाबदार सरकार, कॅबिनेटचं सरकार किंवा पंतप्रधानांचं सरकार, या चार नावाने ओळखलं जातं. वेस्टमिन्स्टर मॉडेल, जबाबदार सरकार, कॅबिनेटचं सरकार, पंतप्रधानांचं सरकार, पार्लमेंटरी गव्हर्नमेंट या नावाने सुद्धा ओळखलं जातं. मग हे जे वैशिष्ट्य आहेत फक्त मी तुम्हाला सांगून ठेवतो, हे आपण परत पुढच्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. पार्लमेंटरी सिस्टीममध्ये नाममात्र आणि खरा प्रमुख असतात. राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात, पण प्राईम मिनिस्टर प्लस काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे खरे प्रमुख असतात. का, त्यामागचं कारण आहे, लक्षात ठेवा, आर्टिकल 74 विसरायचं नाही. आर्टिकल 74 नुसार प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो. आर्टिकल 74 नुसार प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो. जर राष्ट्रपतींनी प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाचा सल्ला फॉलो केला नाही तर तो संविधानाचा भंग असेल. दुसरं, सामूहिक जबाबदारी असते, याचा पाया आहे आर्टिकल 75. एक्झामसाठी लक्षात ठेवा, भारतामध्ये कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सामूहिक जबाबदारी आहे, याचा पाया आहे आर्टिकल 75. वाक्य परत एकदा रिपीट सांगतो, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ
हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असतात इन जनरल आणि लोकसभेला जबाबदार असतात इन पर्टिक्युलर. दुहेरी सदस्यत्व असतं, याचा अर्थ काय? भारतामध्ये प्रधानमंत्री प्लस मंत्रिमंडळ हे कायदे मंडळाचे सुद्धा सदस्य असतात व हे कार्यकारी मंडळाचे सुद्धा सदस्य असतात. म्हणजे कायदासुद्धा यांनीच करायचा, अंमलबजावणीसुद्धा यांनीच करायची, याला आपण दुहेरी सदस्यत्व असं म्हणतो. हे दुहेरी सदस्यत्व अमेरिकेमध्ये नसतं. अमेरिकन राष्ट्रपती हे फक्त कार्यकारी मंडळाचे सदस्य असतात. अमेरिकन राष्ट्रपती हे कायदे मंडळाचे म्हणजे अमेरिकन काँग्रेसचे सदस्य नसतात. परत एकदा सांगतो, अमेरिकन राष्ट्रपती हे फक्त कार्यकारी मंडळाचे सदस्य असतात. अमेरिकन राष्ट्रपती हे कायदे मंडळाचे सदस्य नसतात. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांचं नेतृत्व असतं. कनिष्ठ सभागृहाची बरखास्ती केली जाते. लोकसभा और विधानसभा यांचं डिझोल्युशन केलं जातं. लोकसभा राष्ट्रपती बरखास्त करतात, विधानसभेला राज्यपाल बरखास्त करतात. अमेरिकेमध्ये या प्रकारचं जे हाऊस आहे ज्याला आपण म्हणतो हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ज, तर या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्जला मात्र राष्ट्रपती बरखास्त करू शकत नाहीत. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्जला राष्ट्रपती बरखास्त करू शकत नाही. सगळं लक्षात घ्या. इथं जे जे मुद्दे मी सांगतोय एकदम लक्ष देऊन लक्षात घ्या, लिहून काढा कुठंतरी, पण हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत, जशाला तसे तुम्हाला पाठ करायचे आहेत. पुढचं वैशिष्ट्य आहे संसदीय सार्वभौमत्वता व न्यायालयीन सर्वोच्चता यांचा संगम आहे. चला एकदम सिंपल आहे, सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, त्याच्या अगोदर तुमची थीम क्लिअर करतो. इंग्लंडमध्ये संसदीय सार्वभौमत्वता आहे, हा इंग्लंडचा भाग झाला. म्हणजे काय? इंग्लंडमध्ये त्यांची संसद जे म्हणाल ते फायनल, याला कुणीही चॅलेंज करू शकत नाही. परत एकदा सांगतो, इंग्लंडमध्ये त्यांची संसद जे म्हणाल तेच अंतिम असतं, याला कुणीही चॅलेंज करू शकत नाही. संसद करेल तो कायदा. अमेरिकेमध्ये न्यायालयीन सर्वोच्चता असते, ज्युडिशरी जे म्हणाल ते फायनल, त्याला कुणीही चॅलेंज करू शकत नाही. भारतामध्ये मात्र असं नाही आहे. भारतामध्ये या दोन्हीचा संगम आहे. भारतामध्ये काय आहे? न्यायालयीन सर्वोच्चता व संसदीय सार्वभौमत्वता या दोन्हीचा संगम आहे. पा आपण कसं आहे पाहूया. सगळ्यात अगोदर आपण पाहूया ब्रिटनबद्दल. महत्त्वाचं काय, ब्रिटनमध्ये संविधान आहे, पण कसं आहे? अलिखित संविधान आहे. आणि यामध्ये काय येतं? मग ब्रिटनच्या संसदेने केलेले कायदे, राणीचे जाहीरनामे, वेगवेगळ्या सनदा, प्रथा, परंपरा, वेगवेगळे न्यायालयीन निर्णय ज्यांना संसदेने मान्यता दिलेली आहे. सो याचा अर्थ काय आहे की ब्रिटनमध्ये संसद जे म्हणाल ते अंतिम आहे. इवन ज्या सगळ्या गोष्टींना ब्रिटनमध्ये संविधान म्हणून मान्यता मिळालेली आहे, या सगळ्या गोष्टींना संविधान म्हणून मान्यता तेव्हाच मिळाली जेव्हा ब्रिटिश संसदेने याला मान्यता दिली. सो याचा अर्थ काय, ब्रिटनमध्ये संसद जे म्हणाल ते अंतिम असेल, बरोबर आहे. यामुळे ब्रिटनमध्ये काय आहे? ब्रिटनमध्ये संसदीय सार्वभौमत्वता आहे, संसदेचा निर्णय अंतिम असतो. यामुळे ब्रिटनमध्ये काय आहे? ब्रिटनमध्ये प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ, लॉ कोण करतं? संसद करते. सो संसदेने केलेला कायदा हाच अंतिम असणार आहे, यानुसार सगळ्या गोष्टी व्हाव्यास हव्या. सो ब्रिटनमध्ये काय आहे? प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आहे. यामुळे ब्रिटनमध्ये संसदेला सर्वोच्च स्थान आहे. राहील लक्षात थीम, ब्रिटनमध्ये संसद जे म्हणाल ते अंतिम असेल, याला चॅलेंज केलं जाऊ शकत नाही. संसद जे म्हणाल ते अंतिम असणार आहे. अमेरिका, अमेरिकेत मात्र काय, संविधान लिखित आहे. अमेरिकेत संविधान लिखित आहे, पण अमेरिकन संविधानात फक्त 7 आर्टिकल आहेत. त्यांनी एवढंसं लिहून ठेवलंय, एकदम थोडंसं लिहून ठेवलं, त्यांनी बाकी काही लिहिलेलं नाही आहे. याचा अर्थ काय, उद्या जर समजा कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ यांच्यात भांडण झालं तर कुणाला खरं मानायचं? कारण लिहून तर फक्त 7 कलमं देऊन ठेवलेली आहेत, आपल्याकडे 395 कलमं आहेत. ब्रिटनकडं सगळं संसद म्हणाल ते कायदे, पण अमेरिकेत फक्त 7 कलमं लिहून दिलेत. मग अशा केसमध्ये काय? तर अशा केसमध्ये जर समजा कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ म्हणजे अमेरिकन प्रेसिडेंट आणि अमेरिकन काँग्रेस यांच्यात जर वाद झाला, यांच्यात जर भांडण झालं, तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये, त्या पर्टिक्युलर केसमध्ये अमेरिकन न्यायव्यवस्था जे म्हणाल ते अंतिम असेल, याला चॅलेंज नाही करायचं. म्हणजे अमेरिकेत काय झालं, अमेरिकेत न्यायालयीन सर्वोच्चता आहे,
न्यायपालिकेचा निर्णय अंतिम असतो. पहा, ही दोन टोकं आहेत. एका बाजूला अमेरिका, ज्या ठिकाणी न्यायालय जे म्हणेल ते अंतिम असेल. दुसऱ्या बाजूला ब्रिटन, ज्या ठिकाणी संसद जे म्हणेल ते अंतिम असेल. मग याचा अर्थ काय? अमेरिकेत काय आहे? कायद्याची योग्य न्याय्य प्रक्रिया. कायद्याची योग्य न्याय्य प्रक्रिया म्हणजे काय? ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. म्हणजे त्या पर्टिक्युलर ठिकाणी जो कायदा दिलेला आहे, या कायद्याला अमेरिकन न्यायव्यवस्था प्रोग्रेसिव्हली इंटरप्रिट करू शकते, भविष्याच्या सोयीने पुन्हा पुन्हा अर्थ लावू शकते. सो अमेरिकेत काय आहे? न्यायालयीन सर्वोच्चता आहे व अमेरिकेतील न्यायव्यवस्था तिथलच्या कायद्याला, तरतुदींना, कलमांना आपण आपल्या सोयीने भविष्याचा विचार करून प्रोग्रेसिव्ह इंटरप्रिटेशन करू शकते. सो ब्रिटनमध्ये संसद म्हणाल ते अंतिम असेल, अमेरिकेमध्ये न्यायव्यवस्था म्हणाल ते अंतिम असेल. आपल्याकडं असं नाही आहे. आपल्याकडे या दोन्हीचा संगम आहे. आपल्याकडं आपल्या संविधानानुसार आपली संसद हवा तो कायदा करू शकते, त्यावर बंधन नाही आहे. पण ज्युडिशरी तपासणार केलेला कायदा योग्य आहे की नाही, केलेला कायदा नियमानुसार आहे की नाही, केलेला कायदा संविधानानुसार आहे की नाही. सो संसदेनं कायदा केला, ज्युडिशरी तपासणार, रद्द करणार, संसद परत कायदा करणार, ज्युडिशरी परत रद्द करणार, संसद परत कायदा करणार. सो हे आपल्याकडे कंटिन्यू चालू राहणार आहे. त्यामुळे आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे संसदीय सार्वभौमत्वता व न्यायालयीन सर्वोच्चता यांचा संगम आहे. आपल्याकडे काय आहे? संसदीय सार्वभौमत्वता व न्यायालयीन सर्वोच्चता या दोन्हीचा संगम आहे. सो हे तीन टोकं लक्षात ठेवा. अमेरिका ज्युडिशरी जे म्हणाल ते अंतिम, ब्रिटन संसद जे म्हणाल ते अंतिम, भारत दोन्हीचा काय आहे? दोन्हीचा संगम आहे. मग प्रश्न पडतो, आपली संसद हवा तो कायदा करू शकते का? येस, आपली संसद हवा तो कायदा करू शकते. पण या कायद्याने संविधानाचे मूलभूत चौकट तोडता कामा नये, म्हणजेच हवा तो कायदा करू शकत नाही. सो हे आपल्या संविधानाचं सगळ्यात ब्युटिफुल गोष्ट आहे की आपल्याकडे काय आहे? संसदीय सार्वभौमत्वता व न्यायालयीन सर्वोच्चता यांचा काय आहे? संगम आहे. याचा सगळ्यात बेस आहे आर्टिकल 20 आणि 21. दोन कलम लक्षात ठेवा. यामध्ये राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी याबद्दल आपण शिकणार आहोत. बेसिकली लक्षात ठेवा, आर्टिकल 21 हे आपल्या संविधानातील सर्वात जास्त मुक्त पद्धतीने इंटरप्रिट केले गेलेलं आर्टिकल आहे. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, मोस्ट लिबरली इंटरप्रिटेड आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 21. आणि इथं लक्षात घ्या, आणीबाणी जरी लावली तरी आर्टिकल 20 आणि 21 दिलेले फंडामेंटल राईट कोणत्याही केसमध्ये सस्पेंड होत नाही. सगळ्याच्या सगळे फंडामेंटल राईट सस्पेंड होऊ शकतात, किंवा सगळ्याच्या सगळ्या फंडामेंटल राईटसाठी कोर्टाकडे जाण्याचा अधिकार सस्पेंड होऊ शकतो, पण आर्टिकल 20 आणि 21 यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सस्पेंड केलं जाऊ शकत नाही. किंवा या दोन कलमांसाठी तुमचा कोर्टाकडे जाण्याचा अधिकार काढून घेतला जाऊ शकत नाही. आता पुढचं आहे, आपल्याकडे एकात्मक आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. मी थोडक्यात एक सिम्पली सांगतो, एकदा कंपॅरिझन करतो, तुम्हाला चित्र लक्षात येईल की नेमकं काय आहे. पहा, आपण आपला जर विचार केला, समजा आपण विचार करूया महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक, त्यानंतर गोवा. तर महाराष्ट्रामध्ये काय आहे? या ठिकाणी लोअर कोर्ट असतं, मग डिस्ट्रिक्ट कोर्ट, देन हायकोर्ट. इथंसुद्धा कर्नाटकमध्ये लोअर कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, फायनली हायकोर्ट. लोअर कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, फायनली हायकोर्ट. म्हणजे तुम्ही जर या कोर्टाच्या निकालावर खुश नसाल, तुम्ही इथं अपील करता, इथं खुश नसाल, इथं अपील करता, आणि जर या ठिकाणी खुश नसाल तर फायनली तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करता. बरोबर. यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही पॉलिटीचा कोणताही टॉपिक वाचायला घ्याल, त्यामध्ये ज्या कोणत्याही ठिकाणी सुप्रीम कोर्टचा उल्लेख येईल, त्या ठिकाणी लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टची सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन काय आहे? तो सुप्रीम कोर्ट इज द हायेस्ट कोर्ट ऑफ अपील इन इंडिया. वाक्य लक्षात घ्या, सुप्रीम कोर्ट इज द हायेस्ट कोर्ट ऑफ अपील इन इंडिया. सुप्रीम कोर्ट हे भारतातील अपिलाचं सर्वोच्च न्यायालय आहे. मग इथं काय होतं? या ठिकाणी आपलं सुप्रीम कोर्ट जे आहे, हे केंद्राने केलेले कायदे किंवा या राज्यांनी केलेले कायदे या दोन्ही निकालावर काय करतं? हे निकाल देतं. बरोबर आहे.
आणि या सगळ्या केसेस फायनली काय होतात, सुप्रीम कोर्टमध्ये इंटिग्रेट होतात. याला म्हणायचं इंटिग्रेटेड ज्युडिशियरी, याला म्हणायचं इंटिग्रेटेड ज्युडिशियरी. मी दोन वाक्य वापरतो ज्या वाक्यांचा वापर आयोगाने परीक्षेत खूपदा केलेला आहे. भारतामध्ये इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टीम आहे. शब्द काय वापरतो मी, भारतामध्ये इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टीम आहे, एकात्मक न्याय व्यवस्था आहे. भारतामध्ये केंद्रासाठी आणि सरकार राज्यांसाठी सिंगल ज्युडिशियल सिस्टीम आहे. भारतामध्ये केंद्रासाठी व राज्यांसाठी सिंगल ज्युडिशियल सिस्टीम आहे भारतामध्ये, राहील लक्षात. आता आपण पुढचं पाहूया अमेरिकेचं. समजा अमेरिकेचं हे ओहियो स्टेट आहे, दुसरं न्यूयॉर्क आहे, तिसरं आणखीन समजा मिशिगन, हे तीन स्टेट आहेत. तर अमेरिकेत काय व्यवस्था आहे, ओहियोमध्ये लोअर कोर्ट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट, त्यानंतर हायकोर्ट. लोअर कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट, लोअर कोर्ट आणि फायनली हायकोर्ट. आता महत्त्वाची गोष्ट काय अमेरिकेमध्ये, तर अमेरिकेत हायकोर्टच्या या ओहियो राज्यामध्ये हायकोर्टच्या वरती सुप्रीम कोर्ट असेल. न्यूयॉर्कमध्ये सुद्धा हायकोर्टच्या वरती काय असेल, सुप्रीम कोर्ट असेल. मिशिगनमध्ये सुद्धा हायकोर्टच्या वरती काय असेल, सुप्रीम कोर्ट असेल. म्हणजे अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याचं स्वतःचं सेपरेट सुप्रीम कोर्ट आहे. अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याचं स्वतःचं सेपरेट सुप्रीम कोर्ट आहे आणि या राज्याच्या कायद्यावरचा कोणताही खटला हा अमेरिकेच्या या राज्याच्या सुप्रीम कोर्टनेच सोडवावा. अमेरिकेत या राज्याच्या कायद्यावरचा खटला सोडविण्याचा अधिकार कोणत्याही कोर्टाला नाही आहे, एक्सेप्ट या राज्यातील सुप्रीम कोर्ट. हे राज्यच हा खटला सोडवू शकतं, आलं लक्षात. यामुळे अमेरिकेत काय आहे, अमेरिकेत सेपरेटेड ज्युडिशियरी आहे. आपल्याकडं केंद्र व राज्य दोघांसाठी इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टीम आहे किंवा दोघांसाठी सिंगल ज्युडिशियल सिस्टीम आहे. अमेरिकेत मात्र काय आहे, सेपरेटेड ज्युडिशियल सिस्टीम आहे. मग अमेरिकेत मोठं कोर्ट कोणतंच नाही आहे का, आहे ना. अमेरिकेतलं सगळ्यात मोठं कोर्ट आहे ज्याचं नाव आहे फेडरल कोर्ट ऑफ अपील. काय नाव आहे, फेडरल कोर्ट ऑफ अपील. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे फेडरल कोर्ट ऑफ अपील फक्त केंद्र सूचीमधल्या विषयांवरती खटल्यावर निकाल देतं. हे फेडरल कोर्ट ऑफ अपील अमेरिकेतील राज्याच्या कोणत्याही विषयावरती खटला दाखवत नाही, कोणत्याही विषयावरती निकाल देत नाही. अमेरिकेतील फेडरल कोर्ट ऑफ अपील हे फक्त केंद्रीय सूचीमधल्या निकाला खटल्यांवरच निकाल देतं, राज्यातील कोणत्याही खटल्यावरती निकाल देत नाही. यामुळे अमेरिकेत काय आहे, अमेरिकेत सेपरेटेड ज्युडिशियल सिस्टीम आहे. पहा, नेहमी सांगितलं अमेरिकेत काय आहे, सेपरेट ज्युडिशियरी आहे. आपल्याकडे मात्र कसं आहे, आपल्याकडे इंटिग्रेटेड आणि सिंगल ज्युडिशियल सिस्टीम आहे. जे आत्ता मी सांगितलं एकात्मिक न्याय व्यवस्था, मी फक्त वाचून दाखवतो. भारतामध्ये आपल्याकडे केंद्र आणि राज्य या दोन्हींसाठी समान न्याय व्यवस्था आहे. राज्य सरकारच्या उच्च न्यायालयाकडून अपील सर्वोच्च न्यायालयाकडे करता येते. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय नवी दिल्ली इथं आहे. भारतामधील सर्वोच्च न्याय व्यवस्थेला केंद्र सूचीतील कायदे व राज्य सूचीतील कायदे, आपलं सुप्रीम कोर्ट केंद्र सूचीतील कायदे व राज्य सूचीतील कायदे दोन्हीवर सुद्धा निकाल देऊ शकतं. अमेरिकेत मात्र असं नाही आहे. अमेरिकेत ही जी सुप्रीम कोर्ट आहे हे फक्त त्या केंद्र सूचीमधल्या कायद्यावरच निकाल देऊ शकतं, राज्य सूचीमधल्या खटल्यांवर कोणत्याही प्रकारचा निकाल देऊ शकत नाही. सो वाक्य लक्षात ठेवा, आपल्याकडे इंडिपेंडेंट ज्युडिशियरी इंटिग्रेटेड आहे, अमेरिकेत मात्र काय आहे, सेपरेट ज्युडिशियरी आहे. आपली न्यायव्यवस्था इंडिपेंडेंट आहे, स्वतंत्र आहे. आपल्या न्यायव्यवस्थेला स्वतंत्र संविधानाकडनं मिळालेलं आहे व आपली न्यायव्यवस्था कोणत्याही पद्धतीने कुणाच्याही दबावाखाली राहू शकत नाही, कुणाच्या दबावाखाली उत्तर देऊ शकत नाही किंवा कुणाच्या दबावाखाली निकाल देऊ शकत नाही. आता पुढचा महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे फंडामेंटल राईट्स. मी एक अर्धा मिनिट पाणी पितो.
चला आता पुढचं वैशिष्ट्य फंडामेंटल राईट. आपण फंडामेंटल राईट नावाचा एक पूर्णतः सेपरेट चॅप्टर शिकणार, पूर्ण डिटेल चॅप्टर. इथं फक्त आपण बेसिक पाहूया. फंडामेंटल राईट म्हणजे काय तर सोपं आहे. फंडामेंटल राईट या शब्दाची परत दोन पद्धतीने व्याख्या करता येते. एक आहे नॅरो डेफिनेशन, दुसऱ्या ब्रॉड डेफिनेशन. नॅरो डेफिनेशन म्हणजे काय, ज्या हक्कांचं संरक्षण या देशाचा मूलभूत कायदा करतो, दोज राईट्स विच आर प्रोटेक्टेड बाय फंडामेंटल लॉ ऑफ द लँड आर कॉल्ड ॲज फंडामेंटल राईट्स. ज्या हक्कांचं संरक्षण या देशातील मूलभूत कायदा करतो त्याला आपण फंडामेंटल राईट्स असं म्हणतो. काय म्हणतो? फंडामेंटल राईट्स. बेसिकली आपल्या संविधानातील तीन महत्त्वाची कलम, आर्टिकल 13, आर्टिकल 32, आर्टिकल 226. आर्टिकल 13 म्हणतं, कोणताही नियम, कोणताही कायदा, कोणताही आदेश, कोणतीही गोष्ट जी फंडामेंटल राईटच्या विरोधात असेल तिला आर्टिकल 13 रद्द ठरविलं जाईल. परत एकदा सांगतो, आर्टिकल 13 म्हणतं, कोणताही कायदा, कोणतेही नियम, कोणतीही बाब, कोणतीही गोष्ट जी फंडामेंटल राईट्सच्या विरोधात असेल तिला आर्टिकल 13 रद्द ठरविलं जाईल. आर्टिकल 32 म्हणतं, जर तुमचा फंडामेंटल राईट भंग झाला तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टकडे या. ही खूप मोठी तरतूद आहे, लक्षात घ्या. तुम्हाला सहजासहजी सुप्रीम कोर्टकडे स्वतःची केस घेऊन जाता येत नाही. जर असं जाता येत असलं असतं तर तुम्ही सगळी लोक सुप्रीम कोर्टच्या बाहेर रूम करून राहिला असतात. बेसिक काय आहे, तुम्हाला जर तुमची केस सुप्रीम कोर्टमध्ये न्यायची असेल तर अगोदर सबॉर्डिनेट कोर्ट असतं, लोअर कोर्ट असतं, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट, आणि जर हायकोर्टने सर्टिफाय केलं तरच तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता. पण फंडामेंटल राईटच्या बाबतीत असं बिलकुल नाही आहे. फंडामेंटल राईटच्या बाबतीत जर तुमचा फंडामेंटल राईट भंग पावला तर तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टकडे जाऊ शकता, कोणत्याही अपिलामार्फत जाण्याची गरज नाही. किंवा तुम्ही डायरेक्टली हायकोर्टकडे जाऊ शकता आर्टिकल 226. हे तीन आर्टिकल फंडामेंटल राईटचं फुल प्रोटेक्शन करतात. यामुळे ज्या हक्कांचं संरक्षण या देशाचा मूलभूत कायदा करतो त्या सर्व हक्कांना आपण काय म्हणतो, या देश फंडामेंटल राईट किंवा मूलभूत हक्क या नावाने आपण त्यांना ओळखतो. हे लक्षात घ्या. फंडामेंटल राईट आपल्या संविधानाचा फिलॉसॉफिकल पार्ट आहे. अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनवरनं घेतला आहे. भाग 3 आहे. उद्देश आहे राजकीय लोकशाही, पॉलिटिकल डेमोक्रेसी देणं, हा याचा सगळ्यात मेन उद्दिष्ट आहे. भारतीय संविधानाचा न्यायप्रविष्ट भाग आहे. लक्षात घ्या, आपल्या संविधानाच्या न्यायप्रविष्ट भागापैकी फक्त फंडामेंटल राईट न्यायप्रविष्ट आहेत. मार्गदर्शक तत्व, सरनामा आणि फंडामेंटल ड्युटीज. मार्गदर्शक तत्व, सरनामा आणि फंडामेंटल ड्युटीज या तीनही गोष्टी न्यायप्रविष्ट नाहीत. फक्त फंडामेंटल राईट न्यायप्रविष्ट आहेत, जस्टिसिएबल आहेत. म्हणजे काय, या तीनही गोष्टींपैकी फंडामेंटल राईटमधील कोणतीही तरतूद जर भंग पावली तर सगळ्यात पहिली गोष्ट आर्टिकल 13 त्या पर्टिक्युलर कायद्याला, नियमाला, आदेशाला, अध्यादेशाला, वटहुकमाला रद्द करून टाकेल. किंवा जर त्याला रद्द नाही केलं, तर तुम्ही आर्टिकल 32 डायरेक्टली सुप्रीम कोर्ट किंवा आर्टिकल 226 तुम्ही डायरेक्टली हायकोर्टाकडे जाऊ शकता. त्यामुळे फंडामेंटल राईट न्यायप्रविष्ट आहेत, मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य आणि सरनामा मात्र न्यायप्रविष्ट नाही. फंडामेंटल राईट निरपेक्ष म्हणजे ॲब्सोल्यूट नसतात, त्यांच्यावरती योग्य, न्याय्य, वाजवी अशी बंधनं असतात. हे लक्षात घ्या. इथं आपण डिटेलमध्ये पाहणार नाही आहेत, फक्त बेसिक लक्षात घ्या. ज्या हक्कांचं संरक्षण देशाचा मूलभूत कायदा करतो त्यांना मूलभूत हक्क म्हणायचं. आर्टिकल 13, 32, 226 अमेरिकेच्या घटनेवरनं घेतलंय. फिलॉसॉफिकल पार्ट आहे. भाग 3 दिलेला आहे. राजकीय लोकशाही प्रस्थापित करणं उद्दिष्ट आहे. न्यायप्रविष्ट आहे, लक्षात घ्या, न्यायप्रविष्ट आहे. आणि फंडामेंटल राईट ॲब्सोल्यूट नाही आहेत, निरपेक्ष नाही आहेत. फंडामेंटल राईट्सवरती योग्य, न्याय्य, वाजवी अशी बंधनं टाकलेली आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट, फंडामेंटल राईटमध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागल्यानंतर आर्टिकल 20 आणि 21 दिलेले फंडामेंटल राईट वगळता इतर फंडामेंटल राईट सस्पेंड केले जाऊ शकतात. पण पक्क लक्षात ठेवा, 20 आणि 21 दिलेले फंडामेंटल राईट्स हे कोणत्याही केसमध्ये सस्पेंड केले जाऊ शकत नाहीत.
पक्क लक्षात ठेवा, आर्टिकल 20 आणि 21 ने दिलेले फंडामेंटल राईट्स कोणत्याही केसमध्ये सस्पेंड केले जाऊ शकत नाही. मार्गदर्शक तत्व याबद्दल आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. इथं फक्त लक्षात घ्या, मार्गदर्शक तत्व आपण आयरिश घटनेवरनं घेतलेलं आहे. परत एकदा सांगतो, स्पेनकडनं हे आले आयर्लंडकडं, यांच्याकडनं आले 1935 कायदा, यामधनं आपल्या संविधानामध्ये. तर बेसिक लक्षात घ्या, 35 कायद्यामधला महत्त्वाचा मुद्दा काय आहे, इन्स्ट्रुमेंट्स ऑफ इन्स्ट्रक्शन हे विसरायचं नाही. मार्गदर्शक तत्वांना आपण काय म्हणायचो, इन्स्ट्रुमेंट्स ऑफ इन्स्ट्रक्शन. 1935 कायद्यामधीलच इन्स्ट्रुमेंट्स ऑफ इन्स्ट्रक्शनला नंतर आपण मार्गदर्शक तत्व म्हणून आपल्या संविधानामध्ये स्वीकार केला आहे. स्पेन, स्पेनकडनं आयर्लंड, आयर्लंडकडनं 35 कायदा, 35 कायद्यामधून आपलं संविधान, याचं नाव आहे इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन. आयरिश घटना भाग 4 आहे, उद्देश आहे सोशिओ इकॉनॉमिक डेमोक्रेसी. फंडामेंटल राईट काय होतं, पॉलिटिकल डेमोक्रेसी, याचा उद्देश आहे सोशिओ इकॉनॉमिक डेमोक्रेसी. न्याय प्रविष्ट नाहीत, लक्षात ठेवा हा न्याय प्रविष्ट भाग नाही. याचा अर्थ, जर मार्गदर्शक तत्वामधील एखादी तरतूद फुलफिल होऊ शकली नाही, अंमलबजावणी होऊ शकली नाही, तर यासाठी तुम्हाला कोर्टाकडे जाण्याचा अधिकार नाही. मार्गदर्शक तत्व न्याय प्रविष्ट नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाक्य सांगतो, बाबासाहेबांच्या मतानुसार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार मार्गदर्शक तत्व हे आपल्या संविधानाचा नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहेत. हा शब्द आयोगाने खूपदा विचारलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार मार्गदर्शक तत्व हे आपल्या संविधानाचं नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. इंग्लिशमधला शब्दसुद्धा लिहून देतो ज्यावर प्रश्न येऊ शकतो, हे आपल्या संविधानाचे नॉवेल फीचर्स आहेत, नॉवेल फीचर्स. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या लोकप्रतिनिधींनी कोणत्या पद्धतीने राज्य सरकार चालवावं, शासन चालवावं व कल्याणकारी राज्य स्थापन करावं यासाठी दिलेल्या या तत्वात्मक सूचना आहेत. कल्याणकारी राज्य स्थापन करण्यासाठीच्या या तत्वात्मक सूचना आहेत, हे लक्षात ठेवा, कल्याणकारी राज्य स्थापन करण्यासाठीच्या. फंडामेंटल ड्युटीज, लक्षात घ्या, मूलभूत कर्तव्य सुरुवातीला आपल्या संविधानामध्ये नव्हते. मूलभूत कर्तव्य आपल्या संविधानामध्ये 42 घटनादुरुस्तीने ऍड झालेले आहेत. मूळ संविधानामध्ये नव्हते. केव्हा झालेले आहेत, 42 घटनादुरुस्ती 1976, ज्याला आपण काय म्हणतो, मिनी कॉन्स्टिट्यूशन. 42 घटनादुरुस्तीने 10 फंडामेंटल ड्युटीज ऍड केल्या. भाग 4A कलम 51A स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार 42 घटनादुरुस्तीने 10 ऍड झाल्या आणि 86 घटनादुरुस्ती 2002 परत एक ड्युटी ॲड झाली. सध्या मग टोटल किती आहे, सध्या टोटल 11 फंडामेंटल ड्युटीज आहेत. मूलभूत कर्तव्य मूळ घटनेत नव्हते, 42 घटनादुरुस्ती 1976, 10, 86 घटनादुरुस्ती 2002, एक ॲड झाली 11, कलम 51A. हे मी लिहून दिलं आता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मूलभूत कर्तव्य न्याय प्रविष्ट भाग नाही. म्हणजे मूलभूत कर्तव्यातील एखादी तरतूद जर अंमलबजावणी झाली नाही, तर यासाठी तुम्हाला कोर्टाकडे जाण्याचा अधिकार नाही. कायदेशीर बंधनं आहेत, लीगल सँक्शन्स आहेत, मात्र तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टकडे जाऊ शकत नाही. धर्मनिरपेक्ष राज्य, सेक्युलर स्टेट. भारत हे एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे. इंडिया इज अ सेक्युलर स्टेट. याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. धर्मनिरपेक्ष राज्य स्थापण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. धर्मनिरपेक्ष शब्द संविधानात 42 घटनादुरुस्तीने ऍड केलेला आहे 1976, ज्याला आपण काय म्हणतो, मिनी कॉन्स्टिट्यूशन. फक्त कोणता शब्द ऍड झालाय, धर्मनिरपेक्षता हा शब्द ऍड झालेला आहे. आपल्या पूर्ण संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष राष्ट्र हा शब्द कुठेही नाही. काय शब्द आहे, धर्मनिरपेक्षता हा शब्द आहे, धर्मनिरपेक्ष राष्ट्र असा शब्द नाही. महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे दोन प्रकारच्या धर्मनिरपेक्षता असतात. एक असते पॉझिटिव्ह सेक्युलरिझम, दुसरी असते निगेटिव्ह सेक्युलरिझम. पॉझिटिव्ह सेक्युलरिझम, जेव्हा राज्य संस्था सर्व धर्मियांना समान वागणूक देते, त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह सेक्युलरिझम. म्हणजे राज्य संस्था हजसाठी सबसिडी देते, वैष्णोदेवी यात्रेची काळजी घेते, पारसी लोकांची लोकसंख्या वाढावी यासाठी सुद्धा सोय करते,
किंवा गुरुता गद्दीसारख्या मोठमोठ्या कार्यक्रमांसाठी राज्यसंस्था स्वतः खर्च करते. सो याचा अर्थ काय की राज्यसंस्था जेव्हा सर्व धर्मियांना समान वागणूक देते याला म्हणायचं पॉझिटिव्ह सेक्युलरिझम, याला म्हणायचं सकारात्मक धर्मनिरपेक्षता. दुसरा आहे नकारात्मक धर्मनिरपेक्षता. यामध्ये राज्यसंस्था कोणत्याही धर्माला मान्यता देत नाही, कोणत्याही धर्माला ओळख देत नाही. सर्व धर्मियांना किंवा सर्व व्यक्तींना, ते कोणत्या जातीचे, धर्माचे, पंथाचे आहेत यावरनं मान्यता न देता सर्व व्यक्तींना त्यांच्या नागरिकत्वावरून मान्यता देते, याला म्हणायचं निगेटिव्ह सेक्युलरिझम. बेसिकली लक्षात घ्या, सकारात्मक धर्मनिरपेक्षता भारतामध्ये आहे, निगेटिव्ह सेक्युलरिझम ही पाश्चात्य संकल्पना आहे. आणि लक्षात घ्या, निगेटिव्ह सेक्युलरिझम हा जास्त ॲडव्हान्स्ड कन्सेप्ट आहे. परत एकदा सांगतो, नकारात्मक धर्मनिरपेक्षता ही सकारात्मक धर्मनिरपेक्षतेपेक्षा जास्त ॲडव्हान्स, जास्त पुढारलेली संकल्पना आहे. भारताने धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना स्वीकारलेली आहे. धर्मनिरपेक्ष राष्ट्र हा शब्द पूर्ण संविधानामध्ये कुठेही वापरण्यात आलेला नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, धर्मनिरपेक्षता या शब्दाची पूर्ण संविधानामध्ये कुठेही व्याख्या करण्यात आलेली नाही. का? कारण जेव्हा आपण एखाद्या शब्दाचं डेफिनेशन देतो, ऑटोमॅटिकली त्या शब्दाचा स्कोप लिमिटेड होऊन जातो व त्याचा गैरवापर होण्यासाठी सुरू होतो. यामुळे आपल्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता या शब्दाची कुठेही व्याख्या करण्यात आलेली नाही. आणि याला मी स्टार मार्क करतो, आपल्या संविधानातील कोणत्या तरतुदी आहेत ज्या सेक्युलरिझम दर्शवितात, यावर सरळ प्रश्न असू शकतो. खालीलपैकी कोणत्या तरतुदी धर्मनिरपेक्षता दर्शवितात, तर त्यांचं नाव आहे, एक आहे प्रस्तावना, प्रियम्बल. पुढचं आहे कलम 14, 15, 16, हा एक सेट झाला, 14, 15, 16. पुढचं आहे 25, 26, 27, 28, 29, 30, 25 ते 30, आणि सगळ्यात शेवटचे कलम 44. सो बेसिक लक्षात घ्या, प्रस्तावना, 14, 15, 16, 25 ते 30 आणि 44 हे चार सेट आहेत जे आपल्या संविधान धर्मनिरपेक्ष आहे, सेक्युलर आहे हे दर्शवतात. पण बेसिकली लक्षात घ्या, आपल्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द आहे, हा पण ओरिजिनली नव्हता, 42व्या घटनादुरुस्तीने ॲड झालेला आहे. आपल्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष राष्ट्र हा शब्द कुठेही नाही. धर्मनिरपेक्षता या शब्दाची कुठेही व्याख्या करण्यात आलेली नाही, कारण त्यामुळे स्कोप लिमिटेड होऊन जातो आणि या सगळ्या तरतुदी आहेत. त्यानंतर पुढचं युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज. इथं तीन सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे 61वी, पहिला मुद्दा आर्टिकल 325. आर्टिकल 325ने प्रत्येक भारतीय नागरिक ज्याने, सॉरी आर्टिकल 326, हां 326, किंवा मी तुम्हाला तिन्ही गोष्टी ओळीनं सांगतो या ठिकाणी ज्या दिलेल्या आहेत. एक आहे आर्टिकल 325, दुसरा आहे आर्टिकल 326, तिसरा आहे 61वी घटनादुरुस्ती, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 1988. या तीन गोष्टी काय म्हणतात? कलम 325, कलम 326 आणि 61वी घटनादुरुस्ती 1988 काय म्हणतं? आर्टिकल 325 म्हणतं, मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करत असताना जात, धर्म, वंश, लिंग याच्या आधारावरती कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये. सो बेसिकली आर्टिकल 325 मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबतचं आहे. आणि याचं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाता कामा नये मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करत असताना. 325, 326 युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज किंवा प्रौढ मतदानाचा हक्क. 326 म्हणतं, प्रत्येक भारतीय नागरिक ज्याने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत, हा प्रत्येक भारतीय नागरिक मतदानासाठी पात्र असेल. आणि 61वी घटनादुरुस्ती 1988 यांनी मतदाराचं वय 21 वरून 18 वर्षांवरती शिफ्ट केलेलं आहे. 61वी घटनादुरुस्ती 1988 यांनी मतदाराचं वय 21 वर्षांवरून 18 वर्षांवरती शिफ्ट केलेलं आहे. सो हे आता इथं सांगितलेलं आहे मी, 325, 326. आणि याचा उद्देश काय आहे? राजकीय समानता प्रस्थापित करणं, पॉलिटिकल इक्वॅलिटी प्रस्थापित करणे. आर्टिकल 326, एकेरी नागरिकत्व. भारतामध्ये सिंगल सिटिझनशिप आहे.
अमेरिकेमध्ये प्रत्येक व्यक्तीकडे त्यांच्या देशाची व त्या पर्टिक्युलर राज्याचं नागरिकत्व आहे. भारतात असं नाही आहे. भारतामध्ये कोणत्याही व्यक्तीकडे राज्याचं नागरिकत्व नाही आहे. भारतामध्ये प्रत्येकाकडे काय आहे, सिंगल सिटिझनशिप आहे, ती भारतीय नागरिकत्व आहे. इथं दोन ओळी महत्त्वाच्या आहेत. पहिली ओळ, संविधानाने फक्त एकच नागरिकत्व दिलेलं आहे. आपलं नागरिकत्व कॅनडासारखं आहे आणि आपण कुणाकडनं घेतलेलं आहे, ब्रिटनकडनं घेतलेलं आहे. अमेरिकेत दुहेरी नागरिकत्व आहे. सगळं जशाला तसं चार शब्द लक्षात ठेवायचे. पहिलं, आपल्या संविधानाने एकेरी नागरिकत्व सांगितलंय. आपलं नागरिकत्व कॅनडासारखं आहे. आपण कुणाकडनं घेतलंय, ब्रिटनच्या संविधानामधनं घेतलेलं आहे. आणि महत्त्वाचं काय, अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा, स्टार मार्क करून ठेवतो, महत्त्वाचा आहे. स्वतंत्र संवैधानिक संस्था, आपल्या संविधानामध्ये काही संस्था स्वतंत्र आहेत ज्यांचा मुख्य उद्देश आहे आपल्या संविधानाचं स्वतंत्र जपणं, संवैधानिक मूल्यांची जपवणूक करणं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या संविधानाचं प्रोग्रेसिव्ह इंटरप्रिटेशन करताना सत्तेमध्ये येणाऱ्या लोकांनी या तरतुदींचा भंग करता कामा नये, किंवा सत्तेमध्ये आलेल्या लोकांनी या तरतुदींना स्वतःच्या सोयीने वापरता कामा नये, यासाठी त्यांच्यावर असणारं जे बंधन आहे ते आहे स्वतंत्र संवैधानिक संस्था, इंडिपेंडेंट कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज. यामध्ये काय, निवडणूक आयोग, कॅग आहे, UPSC आहे, इलेक्शन कमिशन आहे, हे सगळे काय आहेत, हे सगळ्या स्वतंत्र संवैधानिक संस्था आहे. हे सगळं आहे. कॅग बाबत एक मुद्दा लक्षात घ्या, कॅगचा आर्टिकल 148 कधीही विसरायचं नाही. कॅगचा आर्टिकल महत्त्वाचा आहे, यावर नक्की प्रश्न असतो. आणि कॅग बाबतचा कायदा, कॅग फंक्शन्स पॉवर्स ऑथॉरिटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऍक्ट ऑफ 1971. कॅग फंक्शन्स पॉवर्स ऑथॉरिटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऍक्ट 1971 हे लक्षात ठेवा. आणीबाणीच्या तरतुदी, इथं पार्टवर प्रश्न असतो. A18 किंवा इंग्लिशमध्ये 18, बरोबर आहे, एमर्जन्सी. सो लक्षात ठेवा, आणीबाणी हे संविधानाच्या भाग 18 दिलेलं आहे. आपण आणीबाणीवरती सेपरेट टॉपिक पाहणार आहोत. फक्त खूप सगळ्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आणीबाणी लागणं म्हणजे रस्त्यावरून पोलिसांनी मार्च करणं. पहा, तुम्ही जे मिथुनच्या पिक्चरमध्ये बघितलंय ना, खूपदा पाहिजे असेल बघा मिथुनच्या मूवीमध्ये, मिथुन त्या सायकलच्या पाठीवर उभा राहून गोळी मारत असतं बघा, ती आणीबाणी नाही आहे. ते काय आहे, ते मार्शल लॉ आहे. मार्शल लॉचं बेस्ट एक्झाम्पल आहे AFSPA, आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट. तर याला आपण AFSPA असं म्हणतो. ही आणीबाणी नाही आहे. इथं बेसिक लक्षात घ्या, आणीबाणीमध्ये तुमच्या दैनंदिन आयुष्यात काहीही परिणाम होत नाही. गोष्टी आहे तशाच तुम्ही पोहोचू शकता. फक्त काय होतं, पॉलिटिकल स्ट्रक्चर थोडंफार चेंज होतं आणि राज्यांचे सर्वच्या सर्व अधिकार केंद्र सरकारच्या हातामध्ये जातात. याला आपण आणीबाणी असं म्हणतो. आणीबाणी संविधानाच्या भाग 18 दिलेली आहे. पोलीस राज्याची स्थापना होते. पोलीस राज्याची स्थापना होते याचा अर्थ सगळ्याच गोष्टी पोलिसांच्या हातात जातात असं सुद्धा नाही. पोलीस राज्याची स्थापना होते म्हणजे त्या पर्टिक्युलर ठिकाणी राज्यकारभार हा निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत न चालता हा राज्यकारभार अपॉइंट केलेल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत चालतो. याला आपण पोलीस स्टेट असं म्हणतो. परत एकदा सांगतो, पोलीस स्टेट म्हणजे राज्यकारभार निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत न चालता अपॉइंट केलेल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत चालतो. याला आपण पोलीस स्टेट असं म्हणतो. राष्ट्रीय आणीबाणीचं कलम लक्षात ठेवा, Article 352. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, राष्ट्रीय आणीबाणीचं कलम जरी 352 असलं तरी आपल्या पूर्ण संविधानामध्ये राष्ट्रीय आणीबाणी या शब्दाचा कुठेही उल्लेख नाही. आलं लक्षात, राष्ट्रीय आणीबाणीचं कलम जरी Article 352 असलं तरी आपल्या पूर्ण संविधानामध्ये राष्ट्रीय आणीबाणी ऑर नॅशनल इमर्जन्सी हा शब्द कुठेही देण्यात आलेला नाही आहे. त्याऐवजी शब्द आहे प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी, किंवा शब्द काय आहे, आणीबाणीची उद्घोषणा हा शब्द आहे. प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी, आणीबाणीची उद्घोषणा हा शब्द आहे. स्टेट इमर्जन्सी, याला आपण स्टेट इमर्जन्सी म्हणतो, राष्ट्रपती राजवट म्हणतो, संविधानिक आणीबाणी म्हणतो. राज्य आणीबाणी, दुसरं आहे संविधानिक आणीबाणी, तिसरं आहे राष्ट्रपती राजवट. लक्षात ठेवा, तिन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. हे 356 किंवा 365 नुसार लावले जातात.
राज्य आणीबाणी, संवैधानिक आणीबाणी, राष्ट्रपती राजवट, स्टेट एमर्जन्सी, कॉन्स्टिट्यूशनल एमर्जन्सी और प्रेसिडेंट्स रूल हे 356 किंवा 365 नुसार लावले जातात. महत्त्वाची गोष्ट, राष्ट्रीय आणीबाणी लागू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या हातातील सगळेच्या सगळे अधिकार संपतात व हे सर्वच्या सर्व अधिकार केंद्राच्या हातामध्ये जातात. मग मला सांगा, ज्या ठिकाणी राज्यांचे सगळे अधिकार केंद्राच्या हातामध्ये जात असतील त्याला आपण संघराज्यात्मक म्हणतो का एकात्म म्हणतो? एकात्म म्हणतो. याचा अर्थ काय होतो? आणीबाणी लागू झाल्यानंतर आपली जी संघराज्यात्मक व्यवस्था आहे ही संघराज्यात्मक व्यवस्था तात्पुरती टेम्पररी बंद होते व सर्वच्या सर्व अधिकार केंद्राच्या हातामध्ये जातात, याला आपण एकात्म व्यवस्था असं म्हणतो. यामुळे इथं वाक्य आहे, आणीबाणी लागू झाल्यानंतर आपल्या सर्व राज्यांच्या हातातील अधिकार केंद्राच्या हातामध्ये एकवटतात, म्हणजेच आपली संघराज्यात्मक व्यवस्था कोणत्याही घटनादुरुस्तीशिवाय एकात्म होते. याचा अर्थ आणीबाणी लागू केल्यानंतर राज्यांचे अधिकार केंद्राच्या हातामध्ये देण्यासाठी कोणतीही घटनादुरुस्ती करण्याची गरज नाही, सर्वच्या सर्व अधिकार ऑटोमॅटिकली केंद्राच्या हातामध्ये जाऊन एकवटतात. सर्वच्या सर्व अधिकार केंद्राच्या हातामध्ये जाऊन एकवटतात, ही सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात ठेवा. त्रिस्तरीय सरकार, त्रिस्तरीय सरकार आपल्याकडे काय आहे? केंद्रीय स्तरावर केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक सरकार. केंद्रामध्ये कोण असतं? प्रधानमंत्री प्लस काउन्सिल ऑफ मिनिस्टर, मंत्रिमंडळ. राज्यामध्ये कोण असतं? चीफ मिनिस्टर प्लस काउन्सिल ऑफ मिनिस्टर. स्थानिक लेवलला दोन प्रकार असतो, एक असतो शहरी स्थानिक सरकार, दुसरं असतं ग्रामीण स्थानिक सरकार. एक असतं शहरी, दुसरं असतं ग्रामीण स्थानिक सरकार. शहरीमध्ये कोण असतं? सगळ्यात खाली असतं ग्रामपंचायत, मग असतं त्याच्याखाली असतं ग्रामसभा, ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, देन जिल्हा परिषद. हे ग्रामीणमध्ये असतं, हे ग्रामीणमध्ये असतं, हे शहरीमध्ये असतं. ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. शहरीमध्ये कोण असतं? नगर पंचायत, नगर परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका, म्युनिसिपल कॉर्पोरेशन. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक सरकार, या तिघांचं मेन काम काय आहे? या तिघांचं मेन काम आहे अंमलबजावणी करणं. मग आत्तापर्यंत हे जे स्थानिक सरकार आहे याला कोणत्याही प्रकारचा संवैधानिक दर्जा नव्हता. स्थानिक सरकारांना कोणत्याही प्रकारचा दर्जा, संवैधानिक दर्जा नव्हता. यासाठी दोन सगळ्यात महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या करण्यात आल्या, दोन अत्यंत महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या करण्यात आल्या. एक आहे 73वी घटनादुरुस्ती, दुसरा आहे 74वी घटनादुरुस्ती. आपण थोडक्यात पाहूया हे नेमकं काय आहे. तर पहा, 73वी या दोन्ही घटनादुरुस्त्या कशाबद्दल आहेत? स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल आहेत. मग 73वी घटनादुरुस्ती 1992, 73वी घटनादुरुस्ती 1992, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करण्यात आली व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना संवैधानिक दर्जा देण्यात आला. परत एकदा सांगतो, 73वी घटनादुरुस्ती 1992 याची अंमलबजावणी 1993 सुरू झाली. तर या 73वी घटनादुरुस्ती 1992 ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना संवैधानिक दर्जा दिला. यामध्ये हे सगळं येतं. आता परीक्षेसाठी 73व्या घटनादुरुस्तीचं सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे आर्टिकल 243 कॅपिटल जी. तुम्हाला पाठ करायचा आहे. बाकीच्या कलमांवर मॅच दी पेअर प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो प्रश्न तुम्ही योग्य पॉईंट शोधून सोडवू शकता. पण इथे एक्झामसाठी लक्षात घ्या, 73वी घटनादुरुस्ती 1992 जी आहे यातलं सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे 243 कॅपिटल जी. यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे काय कार्य असतील, त्यांच्या काय ऑथॉरिटीज असतील, त्यांच्या काय जबाबदाऱ्या असतील याबद्दल उल्लेख आहे 243 जी. यामुळे संविधानात 11वं परिशिष्ट, 11वं शेड्यूल ॲड केलेलं आहे आणि या 11व्या शेड्यूलमध्ये एकूण 29 कार्य दिलेली आहेत. तर तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा, 73वी घटनादुरुस्ती 1992, कलम 243 कॅपिटल जी, 11वं शेड्यूल आणि एकूण किती कामं आहेत? एकूण 29 फंक्शन्स आहेत. काय आहे? एकूण 29 फंक्शन्स आहेत. मग आहे 74वी घटनादुरुस्ती 1992, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल आहे. यामध्ये पण महत्त्वाचं कलम 243 कॅपिटल डब्ल्यू, 243 कॅपिटल डब्ल्यू. 12वं शेड्यूल ॲड केलं संविधानात आणि एकूण फंक्शन्स आहेत 18. 243 जी,
11वं शेड्यूल 29 फंक्शन 243W 12वं शेड्यूल किती फंक्शन्स टोटल 18 फंक्शन्स या ठिकाणी आहे राईट। तर या ठिकाणी आपला पहिला चॅप्टर संपलाय। या चॅप्टरवर तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारा, आपण डाऊट घेऊया। एक प्रश्न, युनियन टेरिटरीमध्ये लागेल का आर्टिकल 356? हो, आर्टिकल 356 पण बेसिकली फक्त दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर, फक्त या तीच, या तीनच युनियन टेरिटरीला आर्टिकल 356 लागेल। इतर युनियन टेरिटरीला आर्टिकल 356 वापरण्याची गरज नाही। त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली आर्टिकल 352 वापरू शकता। हा, 360 आर्थिक आणीबाणी सांगायचं राहिलं तर बेसिकली 360 आर्थिक आणीबाणी आहे। आपण आणीबाणी चॅप्टर विस्तृतपणे शिकणार आहोत। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, भारतामध्ये आत्तापर्यंत एकदाही आर्थिक आणीबाणी लावली गेलेली नाही। काही डाऊट असेल तर विचारा, काहीही डाऊट असेल तर विचारा। म्हणजे आपण पुढच्या चॅप्टरकडे जाऊ शकतो। सब्दी यांनी सांगितलंय की सब्दी बोरकर की 61वी घटनादुरुस्ती 1989 असं नाहीये, 61वी घटनादुरुस्ती 1988चीच आहे, अंमलबजावणी 1989ला सुरू झाली। परत एकदा सांगतो, घटनादुरुस्ती 1988चीच आहे, अंमलबजावणी मात्र 1989ला सुरू झालं। सोनम भागवत यांचं पण बरोबर आहे की आर्टिकल 324 नुसार भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना होते। 324 निवडणूक आयोगाची स्थापना, 325 निवडणुकांची यादी बनवत असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नको, आणि 326 प्रौढ मतदानाचा हक्क, प्रत्येक भारतीय नागरिक ज्याने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत हा प्रत्येक भारतीय नागरिक मतदानासाठी काय असेल, पात्र असेल, हे 326 सांगतं। लेफ्टनंट गव्हर्नर गव्हर्निंग युटी डायरेक्ट बाय प्रेसिडेंट, बरोबर आहे। सो त्यामुळे काय, त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावायची गरज नाहीये, तुम्ही डायरेक्टली राष्ट्रीय आणीबाणी लावू शकता। भारतीय प्रशासनाचा उगम कायदे घेणार आहात का? येस सुचेता, मी जो हिस्टॉरिकल पार्ट आहे तो थोडा किचकट आहे, तो तुमच्या लक्षात राहावा, यामुळे सगळ्यात शेवटी घेणार आहे। कारण सुरुवातीला घेतलं की तुम्ही विसरून जाता, तेव्हा जो सगळ्यात चौथं सेशन आहे जे सगळ्यात क्रुशियल आहे त्यामध्ये भारतीय प्रशासनाचा उगम सगळं डिटेलमध्ये घेणार आहे। आर्टिकल 21 मार्शल लॉमध्ये सस्पेंड होतात का? नाही, आर्टिकल 21 कोणत्याही केसमध्ये सस्पेंड होत नाहीत। युरोपियन युनियन कॉन्फेडरेशन आहे का? ऋषिकेश यांचा प्रश्न, नाही, युरोपियन युनियन इज अन इकॉनॉमिक युनियन। परत एकदा सांगतो, रिजनल टेरिटोरियल ॲग्रीमेंट नावाचा एक कन्सेप्ट आहे ज्यामध्ये हे सगळे येतं। यानुसार युरोपियन युनियन हे मॉनिटरी युनियन आहे, इकॉनॉमिक युनियन आहे, फक्त फिस्कल युनियन नाही आहे, कॉन्फेडरेशन तर नाहीच नाही आहे। प्रणवचा प्रश्न आहे की आर्टिकल 356 तीनच युटीला का? कारण त्या ठिकाणी विधानसभा आहे, इतर ठिकाणी विधानसभा नाही। राष्ट्रीय आणीबाणी लागू केल्यास फंडामेंटल राईट नष्ट होतात का? यासाठी दोन महत्त्वाचे कलम आहेत, 358 आणि आर्टिकल 359, जे आपण विस्तृतपणे पाहणार आहोत आणीबाणी टॉपिकमध्ये। चला आपण पुढचा टॉपिक पाहूया, 1 मिनिटात सुरू करूया। चला आपला पुढचा टॉपिक आपण पाहणार आहोत, तो आहे पार्लियामेंटरी सिस्टीम। प्रियांबल आपण थोडंसं लेट घेऊया, अगोदर आपण काय करूया, पार्लियामेंटरी सिस्टीम आणि फेडरल सिस्टीम कव्हर करूया। तर पुढचा आपला टॉपिक आहे पार्लियामेंटरी सिस्टीम, संसदीय शासन व्यवस्था। बेसिकली आपण संसदीय शासन व्यवस्था कोणाकडनं घेतली आहे? ब्रिटनकडनं घेतलेली आहे। मग या पार्लियामेंटरी सिस्टीमचं नेमकं म्हणणं काय आहे, यात नेमकं काय येतं, मी अगोदर तुम्हाला एक सिम्पल थीम सांगतो, म्हणजे पुढचे आपले सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील। पहा, आपण अगोदर कम्पॅरिझन करूया, अगोदर आपली सिस्टीमला आपण ब्रिटनसोबत कम्पेअर करूया। समजा
आपली जी संसद आहे या संसदेमध्ये कोण येतं? एक आहे लोकसभा, दुसरा आहे राज्यसभा. एक आहे लोकसभा, दुसरा आहे राज्यसभा. लोकसभेला आपण काय म्हणतो? कनिष्ठ सभागृह. राज्यसभेला म्हणतो वरिष्ठ सभागृह. इंग्लिशमध्ये लोकसभेला आपण म्हणतो हाऊस ऑफ पीपल, राज्यसभेला म्हणतो आपण काउन्सिल ऑफ स्टेट्स. मग राज्यसभेचे जे सगळे सदस्य आहेत ज्यांना आपण खासदार म्हणतो यांची निवड कोण करतं? यांची निवड सर्वसामान्य मतदार करतो. कोण करतो? सर्वसामान्य मतदार. मित्रांनो, एक छोटासा पॉईंट सांगतो, मी या ठिकाणी संसदीय व्यवस्था घेतोय, संसद घेत नाहीये. संसद हा मोठा चॅप्टर आहे आणि राज्यसेवेतील सगळ्यात जास्त स्कोर देणारा चॅप्टर आहे. हा चॅप्टर आपण उद्या पाहणार आहोत. फक्त आज आपण संसदीय व्यवस्थेचे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे शिकणार आहोत ज्यावरती प्रश्न नक्की असतो. सो थोडं डिटेलिंग आपण उद्या पाहणार आहोत. आज मात्र आपण महत्त्वाचे मुद्दे बाजूला काढून टाकणार आहोत. सो लोकसभा यांना निवड कोण करतात? भारतीय मतदार करतो. इथं काय लक्षात ठेवायचं आहे? इथं आर्टिकल 325 लक्षात ठेवायचं आहे. मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करताना भेदभाव नको. आर्टिकल 326 लक्षात ठेवायचं आहे. प्रौढ मतदानाचा हक्क आणि 61वी घटनादुरुस्ती लक्षात ठेवायची 1988. लोकसभा. राज्यसभेचे जे सदस्य आहेत यांना सुद्धा आपण खासदारच म्हणतो, मेंबर ऑफ पार्लियामेंट म्हणतो. पण यांची निवड कोण करतात? यांची निवड एकतर आमदारामार्फत होते किंवा 12 सदस्यांना कोण? राष्ट्रपती नॉमिनेट करतात. 12 सदस्यांना राष्ट्रपती नॉमिनेट करतात. आर्ट, लिटरेचर, सायन्स, सोशल सर्व्हिस या चार एरियाजवरती. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, या 12 सदस्यांचं नॉमिनेशन राष्ट्रपती स्वेच्छाधिकाराने करत नाहीत. परत एकदा सांगतो, या 12 सदस्यांचं नामनिर्देशन राष्ट्रपती स्वेच्छाधिकाराने करत नाहीत. या 12 सदस्यांचं नॉमिनेशन राष्ट्रपती हे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करतात. मग लोकसभा आणि राज्यसभेचे हे जे सदस्य आहेत यांना आपण काय म्हणतो? यांना आपण म्हणतो संसद. यांना आपण काय म्हणतो? संसद. संसद म्हणजे कायदेमंडळ. आणि यांचं मेन काम आहे कायदा करणं. आता लोकसभेच्या व राज्यसभेच्या काही सदस्यांपैकी काही लोकांची निवड काय होते? प्रधानमंत्री प्लस काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणून नेमणूक केली जाते. लोकसभा राज्यसभेला आपण म्हणतो संसद, प्रधानमंत्री मंत्रिमंडळ आपण काय म्हणतो? कार्यकारी मंडळ. काय म्हणतो? कार्यकारी मंडळ. किंवा आणखीन एक सोपा शब्द आहे, यांना आपण काय म्हणतो? सरकार और गव्हर्नमेंट हा शब्द वापरतो. आता पहा इथं महत्वाचं काय, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ आपले नरेंद्र मोदी हे लोकसभा सदस्य सुद्धा आहेत, म्हणजे संसद सदस्य सुद्धा आहेत. म्हणजे काय? हे कायदे मंडळाचे सदस्य सुद्धा आहेत व हे त्याच वेळी कार्यकारी मंडळाचे सुद्धा सदस्य आहेत. आपल्या इथं प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ हे कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ या दोन्हीचे सुद्धा सायमल्टेनियसली सदस्य आहेत. असं कसं काय होऊ शकतं? आलं लक्षात? हे थोडं चुकीचं आहे की नाही? तर ही आपली व्यवस्था आहे. याचा अर्थ काय? आपल्याकडं दुहेरी सदस्यत्व आहे. आपल्याकडं जो व्यक्ती कायदे मंडळाचा सदस्य आहे तो व्यक्ती कार्यकारी मंडळाचा सुद्धा सदस्य असतो. कायदे मंडळाचा सदस्य असणारा व्यक्ती कार्यकारी मंडळाचा सुद्धा सदस्य असतो. मग आपण हे कंपेअर करूया अमेरिकेसोबत. जशी आपली लोकसभा तसं अमेरिकेचं आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची टोटल सदस्य संख्या आहे 435. आकडे इकडे तिकडे होऊ शकतात, कन्सेप्ट महत्वाचा. याची सदस्य संख्या 435. यांची निवड कोण करतात? अमेरिकन नागरिक करतात. बरोबर. मग जशी आपली राज्यसभा तसं यांच्याकडे आहे सिनेट. काय आहे? सिनेट. इथं सदस्य आहेत 100. यांची निवड परत कोण करतात? अमेरिकन नागरिक करतात. सेम आपल्याकडे जो नियम आहे तो नियम सेम. प्लस 3 सदस्य कुठलचे? डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाचे. 435, 3, 100 असे टोटल सदस्य आहेत. बरं, यांची निवड कोण करतं? अमेरिकन नागरिक करतात. आता यांना हे काय म्हणतात? यांना एकत्रितपणे हे म्हणतात संसद. और यांना हे शब्द वापरतात कायदे मंडळ. काय शब्द आहे? कायदे मंडळ हा शब्द आहे. बस इतकंच. या लोकांपैकी कोणताही व्यक्ती अमेरिकन राष्ट्रपती किंवा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये नसतो.
आणि यापैकी कोणत्याही व्यक्तीला जर अमेरिकन राष्ट्रपती आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जायचं असेल तर त्याला अगोदर आपल्या या काँग्रेसच्या संसद नाही म्हणजे याला आपण काय म्हणतो त्यांना हे काँग्रेस म्हणतात ते काँग्रेस म्हणतात. काय शब्द आहे? काँग्रेस हा शब्द आहे. आपण जसं संसद म्हणतो तसं अमेरिकेत त्याला काँग्रेस म्हणलं जातं. सो या काँग्रेसमधला कोणताही व्यक्ती अमेरिकन राष्ट्रपती नसतो किंवा राष्ट्रपतीच्या मंत्रिमंडळाचा सदस्य नसतो आणि जर त्याला राष्ट्रपती व्हायचं असेल किंवा मंत्रिमंडळाचा सदस्य व्हायचं असेल तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये त्याला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. आता अमेरिकन राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये अमेरिकन नागरिक परत एकदा मतदान करतो आणि काय करतो, वेगळ्या 538 सदस्यांची निवड करतो. ही लोक पूर्णतः वेगळी असतात. अमेरिकन नागरिक परत एकदा मतदान करतो, 538 सदस्यांची निवड करतो. यांचं एकमेव काम असतं अमेरिकन राष्ट्रपतीची निवड करणं. अमेरिकन राष्ट्रपतीची निवड केली की या 538 सदस्यांना बरखास्त केलं जातं. या 538 सदस्यांना आपण काय म्हणतो, यांना आपण म्हणतो निर्वाचक गण. सो या निर्वाचक गणाचं एकमेव काम काय आहे, या 538 सदस्यांची निवड करणं. यांची निवड झाली की हे निर्वाचक गण बरखास्त होतं आणि मग यानंतर अमेरिकन राष्ट्रपतीला स्वतःच्या सोयीने स्वतःचे मंत्री निवडण्याचा अधिकार असतो. तुम्ही रस्त्यानं चाललाय, अमेरिकन राष्ट्रपती सुरू झालं का? तर तुमच्या हे लक्षात आलं असेल की नॉर्मली काय असतं, भारतामध्ये सेम व्यक्ती कायदे मंडळाचा पण सदस्य आहे, सेम व्यक्ती कार्यकारी मंडळाचा पण सदस्य आहे. फक्त अमेरिकेत काय आहे, अमेरिकेत मात्र असं नाही आहे. अमेरिकेत जो व्यक्ती कायदे मंडळाचा सदस्य आहे तो मात्र कार्यकारी मंडळाचा सदस्य बिलकुल नसेल. सो अमेरिकेमध्ये सेपरेशन ऑफ पॉवर स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं, भारतामध्ये मात्र या पद्धतीने सेपरेशन ऑफ पॉवर्स फॉलो केलं जात नाही. चला आता आपण आपलं पार्लियामेंटरी सिस्टीमचा एक एक मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारतामध्ये पार्लियामेंटरी सिस्टीम केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये या दोन्ही ठिकाणी पार्लियामेंटरी सिस्टीम आहे. म्हणजे जे सेटअप आपलं केंद्रामध्ये आहे सेम सेटअप आपल्याकडं ॲज इट इज राज्यामध्ये सुद्धा आहे. ही महत्त्वाची बाब आहे. मगाशी दोन कलम परत एकदा सांगतो, कलम 74 आणि 75 केंद्रामध्ये व कलम 163 आणि 164 राज्यामध्ये हे संसदीय शासन व्यवस्थेचा पाया आहे. 74-75 केंद्रामध्ये व कलम 163 आणि 164 राज्यामध्ये हे दोनही काय आहे, संसदीय शासन व्यवस्थेचा पाया आहे. बेसिकली काय, खूप सगळ्या प्रकारची लोकशाही असते, त्यातले दोन महत्त्वाचे आहेत. एक आहे संसदीय लोकशाही, ही लोकशाही कुठं आहे, भारत, इंग्लंड, जापान. दुसरं आहे अध्यक्ष लोकशाही, अमेरिका, फ्रान्स, रशिया. या ठिकाणी या दोन प्रकारच्या लोकशाही आहेत. सोपा कन्सेप्ट आहे, अवघड नाही आहे. आपण यातला एक एक मुद्दा कळला की तुम्हाला गोष्टी क्लिअर होण्यासाठी सुरू होतील. मग आपल्याकडे जे संसदीय व्यवस्था आहे ही कशावरती डिपेंड असते, तर कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या परस्पर संबंधांवरती हे अवलंबून असतं. असं का आहे, तर भारतामध्ये ज्या पॉलिटिकल पार्टीला संसदेमध्ये बहुमत आहे तीच पॉलिटिकल पार्टी सरकार बनवते. सरकार म्हणजे कार्यकारी मंडळ. सो कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांच्यामध्ये परस्पर संबंध असतात. अमेरिकेत असं नाही आहे. अमेरिकन राष्ट्रपतीला काँग्रेसमध्ये बहुमत असो अथवा नसो, अमेरिकन राष्ट्रपतीची सेपरेट निवडणूक होते. ही निवडणूक प्रत्यक्ष पद्धतीने असते आणि यामुळे अमेरिकन राष्ट्रपतीकडे बहुमत असो अथवा नसो मॅटर नाही करत. महत्त्वाची गोष्ट एकच आहे की अमेरिकन राष्ट्रपतीला स्वतःचं मंत्रिमंडळ निवडण्याचा पूर्ण अधिकार असतो. त्या पद्धतीने ते स्वतःचं मंत्रिमंडळ निवडतात. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे काय फरक आहेत जे मी तुम्हाला सांगतो. आता इथं बेसिक काय लक्षात घ्या, पहा इथं महत्त्वाचं काय, आपण या ठिकाणी विचार केला होता की लोकसभा, राज्यसभा, या ठिकाणी प्रधानमंत्री प्लस काउन्सिल ऑफ मिनिस्टर. या ठिकाणी काय आहे,
प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ कोण होऊ शकतात? ज्यांच्याकडे या ठिकाणी बहुमत आहे तेच होऊ शकतात. याचा अर्थ जर यांचं इथलचं बहुमत गेलं तर यांना राजीनामा द्यावा लागेल. बरोबर, यांना काय करावं लागेल? राजीनामा द्यावा लागेल. म्हणजे यांच्याकडच्या कोणत्याही पक्षाने यांचं साथ जरी सोडली तरी यांना राजीनामा द्यावा लागू शकतो. यामुळे हे सरकार कसं आहे? हे सरकार कमी स्थिर आहे. कारण या प्रकारचं सरकार कधीही कोसळू शकतं. पण हे सरकार जास्त जबाबदार आहे. का जास्त जबाबदार आहे? कारण यांना स्वतःचं बहुमत संसदेमध्ये सिद्ध करावं लागतं. तर हे दोन महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत. इथं लक्षात घ्या महत्त्वाची गोष्ट, अमेरिकन प्रणालीमध्ये राष्ट्रपती हे विधिमंडळाला जबाबदार नसतात. त्यांच्या कोणत्याही कामासाठी किंवा चुकासाठी राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ त्यांच्या सरकारला जबाबदार नसतात. का? कारण अमेरिकन राष्ट्रपतीची निवडणूक बहुमताच्या आधारावरती होत नाही, यामुळे त्यांना स्वतःचं बहुमत सिद्ध करावं लागतं. यामुळे अमेरिकन राष्ट्रपती आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे काँग्रेसचा जबाबदार नसतं. आणि हे सरकार खूप जास्त स्थिर असतं. का स्थिर असतं? कारण अमेरिकन राष्ट्रपतीला त्यांच्या पदावरून काढण्यासाठी एकच कारण आहे, ग्रेव व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे काय? संविधानाचा अतिउच्च भंग. आणि महत्त्वाची गोष्ट, संविधानाचा अतिउच्च भंग या शब्दाची पूर्ण संविधानामध्ये अमेरिकन या अमेरिकेच्या पूर्ण संविधानामध्ये कुठेही कोणत्याही पद्धतीची व्याख्या करण्यात आलेली नाही आहे. सो बेसिकली लक्षात ठेवा, अमेरिकन व्यवस्था जास्त जबाबदार नसते मात्र कमी जास्त जबाबदार नसते मात्र जास्त स्थिर असते. जबाबदार का नाही? कारण त्यांना राज्य बहुमत सिद्ध करावं लागत नाही. कमी अधिक स्थिर का? कारण त्यांना सहजासहजी काढलं जाऊ शकत नाही. आणि त्यांचं सरकार हे बहुमताच्या आधारे नसतं तर अमेरिकन राष्ट्रपतीची प्रत्यक्ष निवडणूक झाली आहे, यामुळे ते सरकारमध्ये असतात. हेच आपण इंडियन सिस्टीमचा विचार केला तर इंडियन सिस्टीम जास्त जबाबदार असते. का जास्त जबाबदार असते? कारण प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाला स्वतःचं बहुमत सभागृहात सिद्ध करावं लागतं. प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे संसदेला जबाबदार असतात. इंग्लिशमध्ये वाक्य आहे, प्राईम मिनिस्टर अँड द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आर कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू पार्लमेंट इन जनरल अँड टू लोकसभा इन पर्टिक्युलर फॉर देअर एव्हरी ॲक्ट ऑफ कमिशन अँड ओमिशन. त्यांच्या काहीही करण्यासाठी किंवा काहीही न करण्यासाठी प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असतात. याचा पाया आहे आर्टिकल 75. कधीही विसरायचं नाही. तर लक्षात घ्या, आपली व्यवस्था संसदीय व्यवस्था जास्त जबाबदार आहे, अमेरिकन व्यवस्था कमी जबाबदार आहे. मात्र आपली व्यवस्था कमी स्थिर आहे आणि अमेरिकन व्यवस्था जास्त स्थिर आहे. यालाच आपण काय म्हणतो? वेस्टमिन्स्टर मॉडेलसुद्धा म्हणतो, कॅबिनेट प्रणालीसुद्धा म्हणतो, पंतप्रधान सरकारसुद्धा म्हणतो, जबाबदार सरकारसुद्धा म्हणतो, जे आपण आत्ता पाहितलेलं आहे. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा, जबाबदार सरकारचा बेस आहे आर्टिकल 75. का? तर प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाला स्वतःचं बहुमत हे सभागृहात सिद्ध करावं लागतं, लोकसभेमध्ये सिद्ध करावं लागतं. आता यामध्ये पंतप्रधानांबद्दल एक वाक्य आहे, ते वाक्य आहे, पंतप्रधान म्हणजे प्राइमस इंटर पॅरिस. प्राइमस इंटर पॅरिस म्हणजे काय? फर्स्ट अमॉंग इक्वल्स. याचा अर्थ काय? प्रधानमंत्री हे एक मंत्रीच आहे, ते काय वेगळं पद नाहीये. फक्त काय आहे, त्या मंत्र्यांच्या सगळ्या लाईनमध्ये प्रधानमंत्री सगळ्यात स्टार्टला आहे. त्या मंत्र्यांच्या लाईनमध्ये प्रधानमंत्री सगळ्यात सुरुवातीला आहेत. याचा अर्थ काय? हे वाक्य पंतप्रधानांचं मंत्रिमंडळामधील अनन्यसाधारण असं मत दर्शवितं, याचं महत्त्व दर्शवितं. यामुळे प्राईम मिनिस्टेरियल गव्हर्नमेंटमध्ये प्रधानमंत्र्यांना आपण प्राइमस इंटर पॅरिस, फर्स्ट अमॉंग इक्वल्स असं म्हणतो. याचा अर्थ प्रधानमंत्री इतर सर्व मंत्र्यांच्या लाईनमध्ये सगळ्यात फ्रंटला आहेत, सगळ्यात सुरुवातीला आहेत, हा याचा अर्थ होतो. प्राइमस इंटर पॅरिस. प्रधानमंत्र्यांचं महत्त्व दाखविणारे तीन कलम, कलम 74, 75 आणि आर्टिकल 78. तीनही कलम आपण विस्तृतपणे शिकणार आहोत. संसदीय सरकारची वैशिष्ट्य आपण शिकणार आहेत. आता ही वैशिष्ट्य शिकण्याच्या अगोदर मी तुम्हाला ही तीनही कलम एकदा सांगतो. ही कलम पुढे रिपीट होतील पण या ठिकाणी एकदा सांगतो, म्हणजे आपला पॉईंट क्लिअर होऊन जाईल. सगळ्यात अगोदर आपण पाहूया आर्टिकल 74. एकदम लक्ष देऊन ऐका, आर्टिकल 74 काय म्हणतं. आर्टिकल 74 मध्ये दोन मुद्दे आहेत. सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो लक्षात घ्या, लक्ष देऊन ऐका.
74 मधला पहिला मुद्दा म्हणतो, राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल. राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळात सगळं चांगलं होतं, भांडण होत नव्हतं, सगळं सुखासुखी होतं. हळूहळू राजकारण वाढायला लागलं, राजकारणामधली लोकं बदलायला लागली, कॉम्पोजिशन बदलायला लागलं आणि प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळावर राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळामध्ये खटके उडायला सुरू झाले. मग मोठा प्रश्न हा उभा राहिला की जर राष्ट्रपती या देशाच्या सर्वोच्च व्यक्ती असतील, जर राष्ट्रपती या देशाचे प्रमुख असतील आणि सर्वोच्च नागरिक असतील, तर मग राष्ट्रपतींवरती मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असेल की नसेल, ही केस गेली सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्टने आर्टिकल 74 इंटरप्रिटेशन केलं आणि सुप्रीम कोर्ट म्हणतं, लक्ष देऊ नाही का, सुप्रीम कोर्ट म्हणतं आर्टिकल 74 42 घटनादुरुस्ती आणि 44 घटनादुरुस्तीनुसार, किंवा सिम्पली 44 घटनादुरुस्ती बाजूला काढूया, आर्टिकल 74 आणि 42 घटनादुरुस्तीनुसार प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल. हे वाक्य पक्क लक्षात ठेवा, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल. जर राष्ट्रपतींनी प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाचा सल्ला मानला नाही तर तो संविधानाचा भंग असेल. हे झालं केंद्रात. आपण राज्यात कम्पेअर करूया का? राज्यात वेगळे. राज्यामध्ये आर्टिकल 163 नुसार, इंटरेस्टिंग आहे, लक्ष देऊन ऐका, राज्यामध्ये मात्र आर्टिकल 163 नुसार जेव्हा कधी हा प्रश्न उभा राहील की राज्यपालांनी स्वतःच्या मर्जीने वागावं की मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वागावं, त्यावेळी राज्यपालांचा निर्णय अंतिम असेल. लक्ष देऊन ऐका, आर्टिकल 163 नुसार जेव्हा कधी हा प्रश्न उभा राहील की राज्यपालांनी स्वतःच्या मर्जीने वागावं की मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वागावं, त्यावेळी राज्यपालांचा निर्णय अंतिम असेल. याचा अर्थ काय? मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे, मात्र मंत्रिमंडळाचा सल्ला राज्यपालांवरती बंधनकारक नाही. राष्ट्रपतीवर आहे मात्र राज्यपालांवरती नाही. आर्टिकल 74 पहिला मुद्दा. इथं दुसरा मुद्दा काय आहे, तर मंत्रिमंडळाने राज्यपालांना काय सल्ला दिलेला आहे, मंत्रिमंडळाने राज्यपालांना काय सल्ला दिलेला आहे हे कोणत्याही कोर्टात विचारलं जाऊ शकत नाही. मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींना काय सल्ला दिलेला आहे हे कोणत्याही कोर्टामध्ये विचारलं जाऊ शकत नाही. याचाच अर्थ काय? आर्टिकल 74 मधला दुसरा मुद्दा हा गोपनीयतेची शपथ याचा पाया आहे. गोपनीयतेची शपथ, ओथ ऑफ सिक्रेसी. प्रधानमंत्री व मंत्रिमंडळांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाते. या सोयीने आर्टिकल 74 हे गोपनीयतेची शपथ याचा पाया आहे. तर बेसिकली लक्षात घ्या, आर्टिकल 74 दोन महत्त्वाचे मुद्दे, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना सल्ला देतील, दुसरं काय सल्ला दिलाय हा कोणत्याही कोर्टात विचारला जाणार नाही. 74. आर्टिकल 75 काय म्हणतं? पंतप्रधानांची नेमणूक राष्ट्रपती करतील, इतर मंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करतील पण PM सल्ल्याने. इतर मंत्र्यांना डिपार्टमेंट देणं, त्यांचं डिपार्टमेंट काढून घेणं, खाते बदल करणं, त्यांचा राजीनामा घेणं, हे सगळं राष्ट्रपती करतील PM सल्ल्याने. याचा अर्थ काय? आर्टिकल 75 हे राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळाबाबत महत्त्वाचं कलम आहे, मात्र यामध्ये पण वर चष्मा कोणाचा आहे? पंतप्रधानांचा आहे. आर्टिकल 75 74 75. तिसरा आहे आर्टिकल 78. आर्टिकल 78 थोडं इंटरेस्टिंग आहे, लक्ष देऊ नाही का. आर्टिकल 78 तीन बीट्स आहेत. पहिला बीट, पंतप्रधान सरकारची कामं, सरकारची धोरणं, सरकारची विधेयक, सरकारचे ऑब्जेक्टिव्ह, या सगळ्या बाबतीतली माहिती पंतप्रधान स्वतः राष्ट्रपतींना देतील, आपणहून राष्ट्रपतींना देतील. पहिलं बीट. दुसरं बीट, जर या प्रकारची माहिती राष्ट्रपतींनी मागितली तर PM त्यांना ही माहिती देतील, जर मागितली तर. आणि तिसरं, जर समजा राष्ट्रपतींना वाटलं की एखादं बिल घाईत पास करण्याचा प्रयत्न केला जातोय, तर राष्ट्रपती PM सांगू शकतात की हे पर्टिक्युलर बिल तुम्ही मंत्रिमंडळाच्या विचारार्थ राखून ठेवा. आलं लक्षात? 78 तीन सगळ्यात सोपे बीट बेसिकली काय आहे. आर्टिकल 78 हे यामध्ये प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती या दोघांमधील संभाषणाचा दुवा आहे. 78 तीन मुद्दे. पहिला मुद्दा,
सरकारच्या कामकाजाबाबतची सगळी माहिती PM आपणहून राष्ट्रपतींना देतील. दुसरं, जर राष्ट्रपतींनी माहिती मागितली तर देतील. आणि तिसरं, जर एखादं बिल घाईत पास करण्याचा प्रयत्न झाला असेल तर राष्ट्रपती त्या ठिकाणी PM ते बिल मंत्रिमंडळाच्या विचारासाठी राखून ठेवा असं सांगू शकतात. सो हे झालं 78 74 75 78. चला आता आपण वैशिष्ट्य शिकूया. सगळ्यात पहिला आहे खरा आणि नामधारी प्रमुख. लक्षात घ्या, राष्ट्रपती हे आपल्या देशाचे सर्वोच्च प्रमुख आहेत, मात्र ते काय आहेत, नाममात्र कार्यकारी प्रमुख आहेत. का? तर महत्त्वाचा मुद्दा, आर्टिकल 74 आणि 42 घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवरती बंधनकारक आहे. पंतप्रधान प्लस मंत्रिमंडळ हे काय आहेत, सरकारचे प्रमुख आहेत, देशाचे नाही आहेत पण सरकारचे प्रमुख आहेत. पण काय हे मंत्रिमंडळासह रियल म्हणजे खरे कार्यकारी प्रमुख आहेत. का? कारण यांचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो. लक्षात घ्या, सरकारची हे वाक्य महत्त्वाचं आणि वेगळं आहे. सरकारची सर्व कार्यकारी कामे राष्ट्रपतीच्या नावे घेतली जातील. सरकारची सर्व कार्यकारी कामे राष्ट्रपतीच्या नावे घेतली जातील, मात्र ही सर्व कामं प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने होतील. म्हणून राष्ट्रपती काय झाले, नाममात्र प्रमुख झाले. प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ मात्र काय झाले, वास्तव किंवा खरेखुरे प्रमुख झाले. आर्टिकल 74 जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल. 42 घटनादुरुस्ती, राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. राष्ट्रपती आपले कार्य पार पाडताना त्या सल्ल्यानुसारच वागतील. बेचाळीसावी घटनादुरुस्ती. 44 घटनादुरुस्ती, राष्ट्रपती मंत्रिमंडळाला अशा सल्ल्याचा एकदा विचार करण्यास सांगू शकेल आणि अशा फेरविचारानंतर देण्यात आलेल्या सल्ल्यानुसार वागतील. म्हणजे जर समजा राष्ट्रपतींनी एखादं बिल मंत्रिमंडळाला म्हणलं की तुम्ही परत विचार करा, तर मंत्रिमंडळाकडनं पुनर्विचार करून जर ते बिल राष्ट्रपतीकडं आलं तर मात्र राष्ट्रपतींनी त्या बिलला हो म्हणायलाच हवं. परत एकदा सांगतो, मंत्रिमंडळाला पुनर्विचार करण्यासाठी दिलेलं बिल ज्यावेळेस मंत्रिमंडळ पुनर्विचार करून वापस पाठवतं त्यावेळी मात्र राष्ट्रपतींनी त्या बिलला हो म्हणणं राष्ट्रपतीवरती बंधनकारक आहे. कलम 74 42 घटनादुरुस्ती व 44 घटनादुरुस्तीनुसार प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल. महत्त्वाची गोष्ट, काय सल्ला दिलाय, कोणत्याही कोर्टात विचारला जाऊ शकत नाही. आर्टिकल 74 हे गोपनीयतेची शपथ याचा पाया आहे. महत्त्वाचा मुद्दा काय आहे, मंत्रिमंडळ या शब्दाचा उल्लेख आर्टिकल 74 मध्ये आहे, यामुळे मंत्रिमंडळ या शब्दाला संवैधानिक दर्जा मिळतो. आयोग हा पण प्रश्न विचारू शकतो, मंत्रिमंडळ या शब्दाला संवैधानिक दर्जा आहे का, तर हो, मंत्रिमंडळ या शब्दाचा उल्लेख 74 आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ या शब्दाला संवैधानिक दर्जा आहे. त्याच पद्धतीने कॅबिनेट हा जो शब्द आहे, या कॅबिनेटचा उल्लेख आर्टिकल 352 आहे. आणि हा केव्हा झाला, तर 44 घटनादुरुस्ती 1978 केला, त्यामुळे कॅबिनेट या शब्दाला सुद्धा संवैधानिक दर्जा आहे. तर इथं दोन पॉईंट लक्षात ठेवा, आर्टिकल 74 नुसार मंत्रिमंडळ आणि आर्टिकल 352 नुसार कॅबिनेट या दोघांना सुद्धा संवैधानिक दर्जा आहे. 44 घटनादुरुस्ती 1978 पर्यंत आर्टिकल 352 कॅबिनेट या शब्दाचा उल्लेख नव्हता, या शब्दाचा उल्लेख 44 घटनादुरुस्ती 1978 केलेला आहे. काय उल्लेख आहे, तर 44 घटनादुरुस्ती 1978 म्हणते, जोपर्यंत कॅबिनेट रायटिंगमध्ये देत नाही, जोपर्यंत कॅबिनेट रायटिंगमध्ये देत नाही तोपर्यंत राष्ट्रपतींनी राष्ट्रीय आणीबाणीच्या त्या सल्ल्यावरती सही करता कामा नये. याचा अर्थ काय, अगोदर राष्ट्रपतींनी सही करणं भाग होतं, मात्र 44 घटनादुरुस्तीने त्यांच्यावर बंधन टाकलं की जोपर्यंत कॅबिनेट रायटिंगमध्ये देत नाही तोपर्यंत राष्ट्रपतींनी त्या आणीबाणीच्या सल्ल्यावरती कोणत्याही पद्धतीने सही करता कामा नये. बहुमताच्या पक्षाचं सरकार नॉर्मली काय असतं, ज्या पक्षाकडं लोकसभेमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त जागा आहेत त्या पक्षाला राष्ट्रपती सरकार स्थापन करण्यासाठी बोलावतात. पण जर असं झालं की एकाही पक्षाकडे जर बहुमत नाही आहे तर मग काय, तर अशा वेळी राष्ट्रपती ज्या पक्षाकडे सर्वात जास्त जागा आहेत त्याला बोलावतात. पण जर समजा
कोणत्याही एका पक्षाकडे जास्त जागा नाही, तर मग काय? तर अशावेळी निवडणुकीच्या अगोदर किंवा निवडणुकीच्या नंतर ज्या पक्षांनी आघाडी केलेली आहे अशा मोठ्या आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवतात. संसदीय शासन व्यवस्थेमध्ये नॉर्मली बहुमताच्या पक्षाचं सरकार असतं, पण जेव्हा खूप सगळे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात त्याला आपण आघाडी, युती असं म्हणतो, याला आपण कोएलिशन सरकार असं म्हणतो. कोएलिशनचं सरकार किंवा आघाडीचं सरकार या नावाने ओळखतो. मग यामध्ये वेगवेगळ्या दोन प्रकार आहेत. सगळ्यात पहिला आहे मेजॉरिटी कोएलिशन गव्हर्नमेंट. मेजॉरिटी कोएलिशन गव्हर्नमेंट ज्या ठिकाणी तुमच्या आघाडीतील सर्व घटक पक्ष, ज्या ठिकाणी तुमच्या आघाडीतील सर्व घटक पक्ष सत्तेत सहभागी असतात याला म्हणायचं मेजॉरिटी कोएलिशन गव्हर्नमेंट. फॉर एक्झाम्पल, तुम्ही महाविकास आघाडीचा विचार करा किंवा सध्याचं शिवसेना आणि BJP विचार करा. या दोन्ही ठिकाणी जे घटक पक्ष आहेत हे दोन्ही घटक पक्ष सत्तेमध्ये सहभागी आहेत. दोन्ही घटक पक्ष सत्तेत सहभागी आहेत याला म्हणायचं मेजॉरिटी कोएलिशन गव्हर्नमेंट. मात्र 2014 तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळी शिवसेनेचं आणि BJP जमत नव्हतं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने ऑफर केली होती की आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ. आता बाहेरून पाठिंबा देऊ याचा अर्थ काय? राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतं आम्हाला सत्तेत रस नाही, आम्हाला मंत्रिपद नको, आम्हाला काहीही नको, तुम्हाला जेव्हा जेव्हा अविश्वास प्रस्तावाला सामोरं जावं लागेल, फ्लोअर टेस्टला सामोरं जावं लागेल, नो कॉन्फिडन्स मोशनला सामोरं जावं लागेल, त्या प्रत्येक वेळी आम्ही तुमच्या बाजूने मतदान करू, मात्र इतर कोणत्याही गोष्टीला सोबत मतदान करणार नाही. म्हणजे राष्ट्रवादी म्हणतं की आम्ही सत्तेत सहभागी असणार नाही पण तुमचं सरकार पडू देणार नाही. याला म्हणायचं मायनॉरिटी कोएलिशन गव्हर्नमेंट किंवा याला म्हणायचं अल्पसंख्याक आघाडीचं सरकार. सगळ्यात पहिले बहुमताच्या पक्षाचं सरकार, आघाडीचं सरकार, बहुसंख्य आघाडीचं सरकार ज्यामध्ये सर्व घटक पक्ष सत्तेत सहभागी असतात. तिसरं पुढचं आहे मायनॉरिटी कोएलिशन गव्हर्नमेंट ज्यामध्ये तुमच्या आघाडीतील घटक पक्ष सत्तेत सहभागी नसतात, चौथा मुद्दा. आणि पाचवा आहे काळजीवाहू सरकार. पाचवा आहे काळजीवाहू सरकार. पंतप्रधानांचा मृत्यू झाला किंवा पंतप्रधानांनी राजीनामा दिला तर नवीन निवडणुका होऊन नवीन सरकार स्थापन होईपर्यंत जुनेच पंतप्रधान जे कामकाज पाहतात, जुनेच पंतप्रधान जे सरकार चालवतात त्याला म्हणायचं केअरटेकर गव्हर्नमेंट किंवा काळजीवाहू सरकार. सिम्पल कन्सेप्ट आहे, राजीनामा दिल्यानंतर नवीन निवडणुका कमीत कमी 6 महिन्यांच्या आत घेण्याचं बंधन असतं. मग कधीकधी असं होतं की या निवडणुका वेळेवर होत नाहीत, कधीकधी लेट होऊ शकतं. अशावेळी सरकारचा रहाटगाडा चालत राहावा, सरकारचं काम थांबू नये, यामुळे जुनेच प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ सरकारचे मेंटेनन्सची कामं करत राहतात, फंडामेंटल डिसिजन घेऊ शकत नाहीत, यांना म्हणायचं काळजीवाहू सरकार किंवा केअरटेकर गव्हर्नमेंट. काळजीवाहू सरकार किंवा केअरटेकर गव्हर्नमेंट. पुढचं आहे सामूहिक जबाबदारी आलापर्यंत कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीचा पाया आहे Article 75, लक्षात ठेवा. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीचा पाया आहे Article 75. महत्त्वाची गोष्ट, हे पार्लमेंटरी शासन व्यवस्थेचं मूल तत्व आहे, सगळ्यात महत्त्वाचा बेस आहे. बघा, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे कोणत्याही कामासाठी, म्हणजे काम करण्यासाठी किंवा काम न करण्यासाठी सामूहिकरित्या जबाबदार असतात. बघा, इथं सिम्पल काय आहे, इथं पहा सिम्पल काय आहे. समजा एखादा एखादं काम कुणी केलं, मंत्र्यानं काम केलं, तर मंत्र्यानं काम केल्याचा अर्थ काय, सगळ्या मंत्रिमंडळानं काम केलं. पण हे काम कुणाच्या नावे होणार आहे, राष्ट्रपतीच्या नावे होणार आहे. याचा अर्थ काय, फॉर एव्हरी ऍक्ट ऑफ कमिशन अँड ओमिशन, काम करण्यासाठी किंवा काम न करण्यासाठी प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे दोघंजणही सामूहिकरित्या जबाबदार असतात. आणि यामागचं सगळ्यात मेन कारण आहे Article 77. या ठिकाणी दिले पहा, Article 77, सरकारची सर्व कार्यकारी कामे राष्ट्रपतीच्या नावे केली जातील. याचा अर्थ काय, जर मंत्री चुकला तर मंत्रिमंडळ चुकलं, मंत्रिमंडळ चुकलं तर राष्ट्रपती चुकले असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे भारतामध्ये भारतामध्ये सामूहिक जबाबदारी आहे. फॉर एव्हरी ऍक्ट ऑफ कमिशन अँड ओमिशन, प्रत्येक केलेलं काम किंवा प्रत्येक टाळलेलं काम यासाठी प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ दोघंजणही सामूहिकरित्या जबाबदार असतात. आणि हे सामूहिक जबाबदारी कोण इन्शुअर करतं,
प्रधानमंत्री इन्श्युअर करतात. जर एखाद्या मंत्र्याचं चुकलं आणि जर तो राजीनामा देत नसेल तर त्यावेळी PM स्वतः राजीनामा देतात. आणि PM चा राजीनामा हा सगळ्या मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. ते राजीनामा देऊन परत सत्ता स्थापन करू शकतात. यामुळे इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, दे स्विम अँड सँक टुगेदर. पोहले तर ते सोबत पोहतात, बुडले तर ते सोबत बुडतात. हे सगळ्यात महत्त्वाचं तत्व लक्षात ठेवा. सो बेसिकली या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे की ते सोबत कामकाज करतात. इथं महत्त्वाचं लक्षात घ्या, सामूहिक जबाबदारी म्हणजे सर्व मंत्री त्यांनी केलेल्या किंवा न केलेल्या कृतीसाठी संयुक्तरित्या लोकसभेला जबाबदार असतात. म्हणून ते वाक्य आहे, फॉर एव्हरी ऍक्ट ऑफ कमिशन अँड ओमिशन इट इज एंटायर काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स हु आर कलेक्टिवली रिस्पॉन्सिबल टू पार्लमेंट इन जनरल अँड टू लोकसभा इन पर्टिक्युलर. सामूहिकरित्या ते संसदेला जबाबदार असतात, इन जनरल लोकसभेला जबाबदार असतात इन पर्टिक्युलर. हे लक्षात ठेवा. आर्टिकल 75 मधला तिसरं उपकलम हे स्पेसिफिकली सांगतोय. 75 मधलं तिसरं उपकलम हे सामूहिक जबाबदारीचा बेस आहे. मंत्री राष्ट्रपतींना वैयक्तिकरित्या जबाबदार असतात, म्हणजेच पंतप्रधानांना जबाबदार असतात. आता एक छोटंसं कम्पॅरिझन मी तुम्हाला सांगतो. पहा, आपल्या इथलची सगळी कामं राष्ट्रपतीच्या नावे होतात, बरोबर आहे. म्हणजेच हे काम कोण करतं? PM प्लस काउन्सिल ऑफ मिनिस्टर करतात. म्हणजे काय असतं? म्हणजेच वैयक्तिक मंत्री हा काम करतो. म्हणजे आपण काय म्हणतो, जर या मंत्र्याचं चुकलं तर सर्वांचं चुकलं. जर मंत्र्याचं बरोबर आलं तर काय, सर्वांचं बरोबर आलं. का? आणि हे काम कोणाच्या नावे होतंय? राष्ट्रपतीच्या नावे होते. आणि आपण राष्ट्रपतीला चूक म्हणू शकतो. का चूक म्हणू शकतो? कारण राष्ट्रपतीला आपण निवडून दिले. आणि जर राष्ट्रपतीला आपण निवडून दिलेलं असेल तर आपण राष्ट्रपतींना चूक म्हणण्याचा आपल्याला 100% अधिकार आहे. यामुळे आपल्याकडे सामूहिक जबाबदारी आहे. याच्या उलट इंग्लंडचा विचार केला. इथं मंत्री आहे, या ठिकाणी प्रधानमंत्री प्लस मंत्रिमंडळ आहे, आणि या ठिकाणी वरती काय आहे, क्वीन आहे, राणी आहे. या ठिकाणी मंत्र्याचं चुकलं म्हणजे मंत्रिमंडळाचं चुकलं असं बिलकुल नाही, बिलकुल नाही. इंग्लंडमध्ये मंत्र्याचं चुकलं म्हणजे हा मंत्री वैयक्तिकरित्या जबाबदार असतो. हा मंत्री कायदेशीररित्या जबाबदार असतो. हा मंत्री लिगली सुद्धा जबाबदार असतो. का? कारण इथं राणीचं चुकलं असं आपण म्हणू शकत नाही. का? महत्त्वाचं वाक्य आहे, किंग कॅन डू नो रॉंग. राजा चुकूच शकत नाही. किंग कॅन डू नो रॉंग. राजा चुकूच शकत नाही, हे लक्षात ठेवा. चुकलं तर कोणाचं चुकल? चुकलं तर मंत्र्याचं चुकल किंवा या मंत्रिमंडळाचं चुकल, मात्र राणीचं चुकणार नाही. यामुळे भारतामध्ये वैयक्तिक जबाबदारी मंत्र्याची राष्ट्रपती प्रती आहे, म्हणजेच प्रधानमंत्र्याप्रती आहे, किंवा सामूहिक जबाबदारी आहे संसद लोकसभेप्रती. भारतामध्ये कायदेशीर जबाबदारी नाही आहे. इंग्लंडमध्ये मात्र काय आहे? कायदेशीर जबाबदारी आहे. सगळं मंत्रिमंडळ हे कायदेशीररित्या त्यांनी घेतलेल्या प्रत्येक ॲक्शनसाठी किंवा न केलेल्या कामासाठी जबाबदार असतात. ब्रिटनमध्ये लीगल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, भारतामध्ये नाही. हे कारण काय? ब्रिटनमध्ये सरकारची सर्व कार्यकारी कामे राणीच्या नावे केली जातात. जर एखाद्या मंत्र्याचं चुकलं तर ती राणीची चूक नसून तो मंत्री स्वतः वैयक्तिकरित्या त्या कामासाठी कायदेशीर जबाबदार असतो. का? राजा काहीही चूक करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण ही मध्ययुगीन संकल्पना आहे की राजा हा देवाचा अवतार आहे आणि देव चुकू शकत नाही. सो राजा चुकू शकत नाही. यामुळे काय आहे की चुकलं मंत्र्याचं चुकलं, बरोबर आलं राणीचं बरोबर आलं, असा कन्सेप्ट या ठिकाणी आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये कायदेशीर तरतूद नाही. आणि हे वाक्य लक्षात ठेवा, किंग कॅन डू नो रॉंग किंवा किंग कॅन नॉट डू रॉंग असं म्हणलं तरी सुद्धा चालतं. पॉलिटिकल होमोजेनिटी, राजकीय एकजिन्सीपणा, याचा अर्थ काय आहे की आपल्याकडे जेव्हा सत्ता स्थापन केली जाते तेव्हा सत्तेमध्ये असणारी लोक ही पॉलिटिकल आयडिओलॉजी समान असणारी लोक असतात. ब्रिटनमध्ये सुद्धा पॉलिटिकल आयडिओलॉजी समान असणारी लोक असतात. अमेरिकेत असं नाही आहे. अमेरिकन राष्ट्रपतीला त्याचं स्वतःचं मंत्रिमंडळ स्वतःच्या चॉईसने निवडण्याचा अधिकार आहे. तो पर्टिक्युलर मंत्री, अमेरिकेत मंत्र्यांना सेक्रेटरी म्हणलं जातं, तो पर्टिक्युलर मंत्री
आपल्या राजकीय आयडियोलॉजीचाच असावा असं बिलकुल बंधन नाही आहे. जसं की बराक ओबामा राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रपती पदातील त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन, ज्यांना परदेश सगळ्या फॉरेन अफेअर्सचा खूप मोठा अनुभव होता, त्यांना त्यांनी काय केलं होतं, त्यांना त्यांनी फॉरेन मिनिस्टर केलेलं होतं. सो पॉलिटिकल आयडियोलॉजी आपल्या इथं सुद्धा काय आहे, दोन महत्त्वाचे पॉलिटिकल गट आहेत. एक आहे UPA, तुम्ही ऐकलं असेल, पहा UPA, व्हॉट इज UPA, युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, संयुक्त पुरोगामी आघाडी. यात कोण येतं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व त्यांच्याशी समकक्ष असणारे पक्ष. दुसरं आहे NDA, यात कोण येतं, नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स, राष्ट्रीय लोकशाही आघाडी. यात कोण येतं, BJP प्लस त्यांच्यासारखी विचारधारा असणारे पक्ष यामध्ये येतात. बेसिकली काय आहे, हे सगळे मंत्री, हे सर्व आघाडीतील घटक पक्ष राजकीय सहमतीने, पॉलिटिकल कन्सेन्सने बांधलेले असतात. जे आपण मगाशी पाहितलं, संसदीय शासन व्यवस्थेमध्ये दुहेरी सदस्यत्व आहे. दुहेरी सदस्यत्व म्हणजे काय, तर सेम व्यक्ती कायदे मंडळाचा सदस्य असतो, कार्यकारी मंडळाचा सुद्धा सदस्य असतो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा सदस्य सुद्धा आहेत व मंत्रिमंडळाचे सदस्य सुद्धा आहेत. याला दुहेरी सदस्यत्व किंवा ड्युअल मेंबरशिप असं म्हणतो. अमेरिकेत या प्रकारचं दुहेरी सदस्यत्व नाही. पंतप्रधानांचं नेतृत्व आपण ही तीन कलमं पाहिली, 74, 75, 78, हे आता मी रिपीट नाही करत. हे पॉईंट परत एकदा आपण ज्यावेळी राष्ट्रपती टॉपिक पाहू त्यावेळी सगळी तीनही कलमं आपण रिपीट करू. लीडरशिप ऑफ प्राईम मिनिस्टर, यामध्ये तीन कलमं महत्त्वाचे, 74, 75, 78. यासोबत काही बेसिक मुद्दे, पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा. म्हणजे ज्या सेकंदाला असं लक्षात येतं की पंतप्रधान आपला ऐकत नाही आहेत किंवा कोणताही मंत्री आपला ऐकत नाही आहे, त्यावेळी पंतप्रधान राजीनामा देऊन या ठिकाणी सगळ्या मंत्रिमंडळाला स्वतःच्या म्हणण्यानुसार वागण्यासाठी 100% भाग पाडू शकतात. ही महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर पंतप्रधान हे संसदेचे नेते असतात, हा शब्द लक्षात ठेवा. पंतप्रधान हे लीडर ऑफ दी हाऊस असतात किंवा त्यांच्या वतीने नेमलेला व्यक्ती लीडर ऑफ हाऊस असू शकतो. पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचे नेते असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सरकारच्या सगळ्या कामकाजामध्ये पंतप्रधानांची जबाबदारी सगळ्यात मोठी असते. यामुळे आपण संसदीय सरकारला प्राईम मिनिस्टेरियल गव्हर्नमेंट, पंतप्रधानांचं सरकार या नावाने सुद्धा ओळखतो. पुढचं आहे कनिष्ठ सभागृहाचं विसर्जन. लोकसभेला राष्ट्रपती बरखास्त करतात. ही बरखास्ती लोकसभेचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला तेव्हा असते किंवा हा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदर सुद्धा असू शकते. इथं एक सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात घ्या, अमेरिकन राष्ट्रपतीला कनिष्ठ सभागृहाला बरखास्त करण्याचा अधिकार नसतो. आपल्या इथं मात्र इंडियन राष्ट्रपतीला कनिष्ठ सभागृहाला बरखास्त करण्याचा अधिकार असतो. पुढचं आहे गुप्तता. भारतीय मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाते. भारतीय प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाते. याचा बेस आहे आर्टिकल 74. आर्टिकल 74 मधील दुसरा मुद्दा, पंतप्रधान व मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींना काय सल्ला दिलाय हा कोणत्याही कोर्टात विचारला जाऊ शकत नाही. याच्या आधारावरती हा पॉईंट क्लिअर आहे की भारतामध्ये गोपनीयता हा पाया आहे. आता इथपर्यंत जे होतं ते होतं पार्लियामेंटरी सिस्टीम. इथं आपण थोडंसं कम्पॅरिझन करूया पार्लियामेंटरी सिस्टीमचं अध्यक्षीय व्यवस्थेसोबत. आपण थोडंसं कम्पॅरिझन करूया. तर पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अध्यक्षीय सरकार कुठं आहे, अमेरिका, श्रीलंका, फ्रान्स आणि रशिया. तसं पाहितलं तर मी ऑलरेडी तुम्हाला पार्लियामेंटरी सिस्टीम आणि अध्यक्ष व्यवस्थेमधले सगळे फरक समजावून सांगितलेले आहेत. फक्त इथं समजून घ्या की नेमकं आणखीन काही ॲडिशनल फरक आहे का. पहा, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हे देशाचे व सोबतच केंद्र सरकारचे प्रमुख असतात. आपल्या इथं देशाचे प्रमुख राष्ट्रपती असतात, केंद्र सरकारचे प्रमुख पंतप्रधान असतात. अमेरिकेमध्ये काँग्रेस सभागृहात बहुमत नसल्यामुळे राष्ट्रपतींना राजीनामा देण्याची गरज नाही. भारतामध्ये मात्र जर सभागृहात बहुमत नसेल तर प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळांना राजीनामा द्यावा लागू शकतो. अमेरिकन अध्यक्षांची निवड
चार वर्षांसाठी असते आणि अमेरिकन राष्ट्रपती फक्त एकाच कारणासाठी पदावरून काढले जाऊ शकतात, ते आहे ग्रेव व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. याच कारणासाठी काढलं जाऊ शकतं, इतर कोणत्याही कारणासाठी नाही. अमेरिकन राष्ट्रपती मॅक्सिमम फक्त दोनच वेळा राष्ट्रपती होऊ शकतात. भारतीय राष्ट्रपती कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकतात. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारतीय पंतप्रधान हे सुद्धा कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकतात, त्यावर कोणतंही बंधन नाही. आता हा एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, किचन कॅबिनेट. अमेरिकेमध्ये किचन कॅबिनेट ही कायदेशीर संकल्पना आहे. भारतामध्ये मात्र किचन कॅबिनेटला कोणत्याही प्रकारची कायदेशीर मान्यता नाही. किचन कॅबिनेट म्हणजे काय? तर राष्ट्रपतींना किंवा पंतप्रधानांना सल्ला देणारं जे आपण काय म्हणतो, फॉर्मल आणि इनफॉर्मल लोक जी आहेत, थोडक्यात घरातील रिलेटिव्ज असतील, मित्र असतील, फ्रेंड्स असतील, जी सगळी लोक राष्ट्रपतींना किंवा पंतप्रधानांना फॉर्मली किंवा इनफॉर्मली सल्ला देतात, यांना आपण किचन कॅबिनेट या नावाने ओळखतो. मग इथं महत्त्वाचं काय, अमेरिकेमध्ये किचन कॅबिनेटला कायदेशीर मान्यता आहे, भारतामध्ये मात्र किचन कॅबिनेटला कोणत्याही प्रकारची. इश्यू होता किचन कॅबिनेट मगाशी मी सांगत होतो, मग 2-3 विद्यार्थ्यांनी मेसेज केला की सर किचन कॅबिनेट नेमकं थीम सांगा, तर मी तुम्हाला थोडक्यात एक थीम सांगतो. हे थोडं जोकच्या टाईपनं घ्या की किचन कॅबिनेट नेमकी काय संकल्पना आहे. तर राष्ट्रपतींना किंवा महत्त्वाच्या व्यक्तींना सल्ला देणारे जे फॉर्मल किंवा इनफॉर्मल व्यक्ती असतात, त्यांना आपण किचन कॅबिनेट असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, नॉर्मली आपल्या घरी काय असतं, आपल्याला घर रेंटनं द्यायचं असतं आणि रेंटसाठी एखादा भाडेकरू आला. मग तर रेंटसाठी भाडेकरू आला की काय असतं, त्याला समोर फेस करायला आपले फादर असतात, वडील असतात. मग ते सगळ्यात अगोदर जातात आणि त्याला चहा पाणी देतात सुरुवातीला आणि म्हणतात की असं असं आहे, आमच्याकडे हा 1 BHK फ्लॅट आहे, याचा रेंट 15,000 आहे. तर तो भाडेकरू म्हणतो की बघा ना, माझी नोकरी गेली होती, कोरोना होतं, असं होतं, तसं होतं. मग हे आतमध्ये जातात, म्हणतात चहा घेऊन येतो. आणि मग बायकोला, म्हणजे तुमची मम्मी असते, तिला म्हणतात की बघ असं असं अडचण आहे, काय करायचं. पण मम्मी स्ट्रिक्ट असते, नाही असं काही चालणार नाही, खूप झालं तर 14,000. वडील परत बाहेर येतात, असं आहे आम्हाला 14,000 खाली परवडत नाही, लाईट बिल सगळं ते सांगतात. मग हा म्हणतो की बघा आपण पाहुण्यातले असं तसं सगळं सांगतो. मग हे म्हणतात थांबा, तुम्हाला बडीसोप घेऊन येतो. हे परत आतमध्ये जातात, आतमध्ये कोण, परत आई असते जी किचनमध्ये असते आणि ती फ्रंटला निर्णय घेताना वडील दिसतात. पण यांच्या निर्णयाला पूर्णतः इन्फ्लुएन्स कोण करत असतं, तुमची आई करत असते. सो दॅट इज किचन कॅबिनेट. म्हणजे काय, त्या निर्णय घेणाऱ्या व्यक्तीचे अत्यंत जवळचे फॉर्मल किंवा इनफॉर्मल व्यक्ती, ज्या व्यक्तींमुळे त्या ठिकाणचा निर्णय इन्फ्लुएन्स होतो, प्रभावित होतो, यांना आपण किचन कॅबिनेट हा शब्द वापरतो. राहील लक्षात, किचन कॅबिनेट महत्त्वाच्या पदावरील राष्ट्रपती, प्रधानमंत्री या व्यक्तींच्या निर्णयाला प्रभावित करणारे जे फॉर्मल किंवा इनफॉर्मल व्यक्ती असतात, यांना आपण किचन कॅबिनेट असं म्हणतो. भारतामध्ये किचन कॅबिनेट कायदेशीर नाही, लक्षात ठेवा. अमेरिकन अध्यक्षांना काँग्रेसचं सदस्यत्व नाही, यामुळे अमेरिकन अध्यक्ष त्यांच्या कोणत्याही कामासाठी अमेरिकन काँग्रेसला जबाबदार नसतात. त्यानंतर अमेरिकन अध्यक्षांना हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ज डिझॉल्व करण्याचा अधिकार नाही. आपल्या राष्ट्रपतींना मात्र लोकसभा डिझॉल्व करण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपती लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर किंवा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार किंवा पंतप्रधानांच्या सल्ल्याशिवाय लोकसभेला विसर्जित करू शकतात. अमेरिकेमध्ये सेपरेशन ऑफ पॉवर्स स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं, अधिकारांच्या पृथककरणाचा सिद्धांत. भारतामध्ये सेपरेशन ऑफ पॉवरचा भंग होतो का? कारण अमेरिकेमध्ये कायदे मंडळाचे सदस्य आणि कार्यकारी मंडळाचे सदस्य पूर्णतः वेगळे असतात. भारतामध्ये मात्र असं नाही आहे. भारतामध्ये सेम व्यक्ती कायदे मंडळाचा व कार्यकारी मंडळाचा सदस्य असतो. आपल्याकडे दुहेरी सदस्यत्व आहे, अमेरिकेत मात्र या प्रकारचं दुहेरी सदस्यत्व नाही. यामुळे काय आहे, भारतामध्ये दुहेरी सदस्य सेपरेशन ऑफ पॉवर भंग होतं, अमेरिकेत मात्र सेपरेशन ऑफ पॉवर्स भंग होत नाही. आता आपण फायदा पाहूया की आपल्या पार्लमेंटरी सिस्टीमचे बेनिफिट्स काय आहेत. तर सगळ्यात पहिला बेनिफिट आहे, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये सुसंवाद असतो. का सुसंवाद असतो? सगळ्यात मेन कारण आहे, ज्या पॉलिटिकल पार्टीला लोकसभेमध्ये बहुमत आहे, म्हणजेच कायदे मंडळामध्ये बहुमत आहे,
तीच पॉलिटिकल पार्टी सरकार स्थापन करते म्हणजे कार्यकारी मंडळ करते. याचा अर्थ काय, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ या दोन्ही ठिकाणचे सदस्य सेम असतात आणि हे सदस्य सेम असल्यामुळे या पर्टिक्युलर ठिकाणी काय आहे, यांच्यात सुसंवाद असतो. अमेरिकेत असं नाही आहे. अमेरिकेमध्ये अमेरिकन राष्ट्रपतींना काँग्रेसमध्ये बहुमत असेल याची शाश्वती खूप कमी आहे आणि याची शाश्वती कमी असल्यामुळे अमेरिकेमध्ये खूपदा कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये कंटिन्यू वाद सुरू असतो. पुढचं आहे, आपली व्यवस्था कशी आहे, जबाबदार सरकार आहे. का जबाबदार आहे, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाचं जर काहीही चुकलं तर त्यांना त्या चुकीच्या कामासाठी लोकसभेमध्ये जबाबदार धरलं जाऊ शकतं. असं होऊ शकतं की त्यांचा सगळा पाठिंबा निघून गेलाय आणि कोणतेही खासदार त्यांना पाठिंबा देत नाहीयेत. यामुळे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असतात. इन जनरल म्हणजेच पर्टिक्युलरली ते लोकसभेला जबाबदार असतात. महत्त्वाची गोष्ट, संसदीय व्यवस्था हुकुमशाहीला प्रतिबंध करते. का प्रतिबंध करते तर आर्टिकल 74 लक्ष देऊ नये का. आर्टिकल 74 म्हणतं, राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ असेल. या ठिकाणी राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी फक्त प्रधानमंत्री असतील असं बिलकुल त्यांचं म्हणणं नाही. या ठिकाणी सगळंच्या सगळं मंत्रिमंडळ सल्ला देण्यासाठी असेल. यामुळे काय आहे की या ठिकाणी एका व्यक्तीची हुकुमशाही होऊ शकत नाही. प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे पूर्णतः सल्ला देण्यासाठी असतात, एकटे दुकटे सल्ला देण्यासाठी नसतात. यामुळे या ठिकाणी हुकुमशाही होऊ शकत नाही. तर हा बेसिक पॉईंट लक्षात ठेवा, राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी पूर्ण मंत्रिमंडळ असेल. यामुळे एका व्यक्तीची हुकुमशाही, एका व्यक्तीची अधिकारशाही या ठिकाणी स्थापन होऊ शकत नाही. तयार पर्यायी सरकार असतं. याचा अर्थ काय असतो, आपल्या इथं त्यांचं सरकार पडलं की हे पटकन सत्ता स्थापन करायला तयार असतात. एकदा त्यांचं सरकार, म्हणजे बघा ना, तुम्ही सिम्पली विचार करा, सुरुवातीला BJP शिवसेनेचं सरकार होतं, ते पडलं, लगे महाविकास आघाडीचं सरकार आलं. हे महाविकास आघाडीचं सरकार पडलं न पडलं की लगेच्या लगे एकनाथ शिंदे आणि BJP सरकार आलं. हे सरकार पडलं न पडलं की लगे परत बाकीचे लोक सरकार स्थापन करण्यासाठी तयारीत आहेत. सो यामुळं काय आहे, रेडी ऑल्टरनेटिव्ह गव्हर्नमेंट असतं. म्हणजे या ठिकाणी समोरच्याचं कोणाचंही सरकार पडलं की बाकीचे लोक लगेच्या लगे सत्ता स्थापन करण्यासाठी तयार असतात. अमेरिकेत मात्र असं नसतं. अमेरिकेमध्ये सत्ता स्थापन करताना सत्ता फक्त राष्ट्रपती करू शकतात आणि जर अमेरिकन राष्ट्रपतीचा महाभियोग झाला, जर त्यांचं सरकार पडलं, तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये नवीन राष्ट्रपती जोपर्यंत निवडून येत नाही तोपर्यंत कोणताही पक्ष सत्ता स्थापन करू शकत नाही. अमेरिकेमध्ये सत्ता स्थापन फक्त राष्ट्रपती करू शकतात. आपल्या इथं मात्र ज्या पॉलिटिकल पार्टीकडं, ज्या ग्रुपकडं बहुमत असेल ती सगळी लोक त्या ठिकाणी येऊन सत्ता स्थापन करू शकतात. याला म्हणायचं रेडी ऑल्टरनेटिव्ह गव्हर्नमेंट किंवा तयार पर्यायी सरकार. डॉक्टर आयव्हर जेनिंग म्हणतात, विरोधी पक्ष नेता हा काय असतो, पर्यायी पंतप्रधान असतो. हा शब्द महत्त्वाचा आहे. डॉक्टर आयव्हर जेनिंग म्हणतात, विरोधी पक्ष नेता हा पर्यायी पंतप्रधान असतो. हे सगळ्यात महत्त्वाचं मत आहे. आता मग यामध्ये काही दोष सुद्धा आहेत. संसदीय सिस्टीममध्ये काही महत्त्वाचे दोष सुद्धा आहेत, काही ड्रॉबॅक्स आहेत. काय ड्रॉबॅक्स आहेत, सगळ्यात पहिला पॉईंट आपण पाहूया. सगळ्यात पहिले सरकार कसं असतं ना, अनस्टेबल सरकार असतं. अनस्टेबल म्हणजे जर सत्तेमध्ये असणाऱ्या प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाकडे जर बहुमत नसेल तर त्यांचं सरकार पाडलं जाईल, बाकीचे लोक पक्ष गोळा करतील, नवीन सरकार स्थापन करतील. सो याचा अर्थ काय की सरकार टिकल याची गॅरंटी नसते. यामुळे याला म्हणायचं अस्थायी सरकार. इथं धोरणांमध्ये सातत्य नसतं. सरकारची धोरणं कंटिन्यू बदलत जातात. सरकार बदललं की धोरणं बदलत जातात. कॅबिनेटची हुकुमशाही, पहा कॅबिनेटची हुकुमशाही महत्त्वाचा पॉईंट आहे. मी थोडक्यात तुम्हाला काय करतो, सगळं मंत्रिमंडळ सोप्या भाषेत सांगतो, तुमच्या लक्षात येईल. बघा, मंत्रिमंडळात कोण कोण असतात. सगळ्यात पहिलं असतं कॅबिनेट मंत्री, दुसरं असतं राज्यमंत्री, तिसरं असतं उपमंत्री आणि चौथं असतं संसदीय सचिव. इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो पार्लियामेंटरी सेक्रेटरीज.
अत्यंत महत्त्वाचं डिपार्टमेंट होल्ड करणारे जे मंत्री असतात यांना आपण कॅबिनेट मंत्री असं म्हणतो. अत्यंत महत्त्वाचं डिपार्टमेंट होल्ड करणाऱ्या मंत्र्यांना आपण कॅबिनेट मंत्री असं म्हणतो. कॅबिनेट मंत्र्यानंतर सेकंड रँक असते राज्यमंत्र्यांची. राज्यमंत्री दोन प्रकारचे असतात. एक असतात ज्यांचा स्वतंत्र राज्यकारभार असतो. काय असतो? स्वतंत्र राज्यकारभार असतो. म्हणजे यांना इंडिपेंडेंट चार्ज दिला जातो. हे कॅबिनेट मंत्र्यांच्या अंडर नसतात. दुसरं असतं जे कॅबिनेट मंत्र्याला काय असतात? असिस्टंट असतात. तिसरे उपमंत्री. उपमंत्री यांना स्वतंत्र कारभार कधीही दिला जात नाही. हे हमेशा काय असतात? हे असिस्टंटच असतात. आणि सगळ्यात शेवटचे संसदीय सचिव. भारतामध्ये आपण काय ना संसदीय सचिव हे पद भरणं सध्या बंद केलेलं आहे. मग या तिघांना एकत्रित करून आपण काय म्हणतो? या तिघांना एकत्रित आपण म्हणतो मंत्रिमंडळ. मग आता नियम काय आहे? पहा, या तिघांना आपण काय म्हणतो? मंत्रिमंडळ. आता पहा आर्टिकल 74 काय म्हणतं? भारताच्या राष्ट्रपतींना मदत आणि सल्ला देण्यासाठी कोण असेल? मंत्रिमंडळ असावं. मंत्रिमंडळ असावं. इथपर्यंत वाचलं. आता नियम लक्षात घ्या. 91 घटना दुरुस्ती 2003 हे काय म्हणते? मंत्रिमंडळाचा आकार लोकसभेच्या आकाराच्या 15% असावा किंवा त्यापेक्षा कमी असावा, जास्त नको. म्हणजे काय? समजा लोकसभेची सदस्य संख्या 550 आहे. दोन अँग्लो इंडियन सदस्यांचं नॉमिनेशन रद्द केल्यापासून तर मग किती असू शकतं? 15%. 15×5 = 75 हे झाले 75 प्लस वरच्या 50 = 7.5 किती होऊ शकतं? 83 होऊ शकतं. म्हणजे हे जे टोटल मंत्रिमंडळ आहे ना, कॅबिनेट, राज्यमंत्री, उपमंत्री, हे तिन्ही मिळून किती असू शकतात? 83 असू शकतात किंवा 83 कमी असू शकतात. पण 83 जास्त असता कामा नये. 83 असू शकतात, 83 कमी असू शकतात, पण 83 जास्त असता कामा नये. आता मला सांगा हे 83 लोक म्हणजे काय झालं? टोटल मंत्रिमंडळ झालं. मग मला सांगा नरेंद्र मोदी या 83 लोकांना घेऊन सल्ला द्यायला जातील का? बरे 83 लोक 83 गावचं पाणी पिलेले, बरोबर आहे. ही लोक तिथं जाऊन डोकं लावलं तर मला सांगा राष्ट्रपती सदन सोडून पळून जातील का? नाही. यामुळे संविधान म्हणतं सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल. संविधान म्हणतं सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल. पण रिएलिटीमध्ये पंतप्रधान फक्त आणि फक्त मोजक्या 20-25 कॅबिनेट मंत्र्यांनाच घेऊन जातात. रादर एवढ्या लोकांना सुद्धा घेऊन जात नाहीत. फक्त मोजक्या लोकांची बैठक होते. सो अल्टिमेटली संविधान जरी म्हणत असलं की सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल तरीसुद्धा इन रिएलिटी खरा सल्ला कोण देतं? खरा सल्ला फक्त आणि फक्त कॅबिनेट देतं. यामुळे याला म्हणायचं कॅबिनेटची हुकुमशाही. पण प्रत्यक्षात भारताच्या राष्ट्रपतींना मदत आणि सल्ला देणारे कोण असतात? फक्त कॅबिनेट मंत्री असतात. यामुळे रॅमसे मीर यांनी या कॅबिनेट गव्हर्नमेंटला कॅबिनेटची हुकुमशाही असं सुद्धा म्हणलेलं आहे. कॅबिनेटची हुकुमशाही. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं आहे हे सेपरेशन ऑफ पॉवरला भंग करतं. कुठं कुठं भंग करतं? पहिलं आहे दुहेरी सदस्यत्व, कायदेमंडळ कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये असणारा सुसंवाद. कायदेमंडळ कार्यकारी मंडळ विभक्त नाही आहेत आणि खरं तर हे शक्तीचं फ्युजन आहे. हे काय? पृथक्करण नाही आहे. आणि संविधानानुसार पृथक्करण असायला हवं. सो शक्तींचं पृथक्करण हे प्रॉपरली अमेरिकेत फॉलो होतं. भारतामध्ये मात्र काय आहे? विलय आहे, फ्युजन आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट, संसदीय सरकारला हौशी लोकांचं सरकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हौशी लोकांचं सरकार का? मगाशी मी तुम्हाला जोक मध्ये म्हणलं होतो की अमेरिकन राष्ट्रपती मस्त बाल्कनीमध्ये उभे आहेत, कॉफी पितायत आणि कॉफी पिता पिता तुम्ही रस्त्यानं चाललाय, तुमच्या मग दिवा पेटलेला दिसला की ते लगेच तुम्हाला बोलवतात आणि मंत्री करतात. याचा अर्थ अमेरिकन राष्ट्रपतींना त्यांच्या मंत्रिमंडळामधील व्यक्ती निवडण्याचा अधिकार आहे. आणि अमेरिकन राष्ट्रपती त्यांच्या मंत्रिमंडळातील व्यक्ती निवडताना तो एक्सपर्ट आहे की नाही, नॉलेजेबल आहे की नाही, त्याला गोष्टी जमता आहेत की नाही, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मंत्र्याला निवडतात. याचा अर्थ अमेरिकन राष्ट्रपती त्यांचा मंत्री निवडत असताना एक्सपर्ट लोकांना मंत्री म्हणून निवडतात. आपल्या इथं असं नाही आहे. आपल्या इथं मंत्री निवडताना तो व्यक्ती सगळ्यात मेन गोष्ट एक्सपर्ट असताच कामा नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट,
तो व्यक्तीकडं किती बहुमत आहे, त्याचं वजन किती आहे हे मॅटर करतं. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आयदर त्याचं वजन खूप जास्त असावं किंवा त्याची न्यूसेन्स व्हॅल्यू शून्य असावी, त्याने काहीही बोलता कामा नये. मोदी साहेब म्हणले बस बस, मोदी साहेब म्हणले उठ उठ, या प्रकारचा असावा. याचा अर्थ काय, आपल्या इथं जे सरकार असतं हौशी लोकांचं सरकार असतं, जे मंत्रिमंडळातील लोकं आहेत ही मंत्रिमंडळातील लोकं त्यांच्या फील्डमधली सब्जेक्टमधली सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट नसतात, जे अमेरिकेत नाही आहे. अमेरिकेमध्ये अमेरिकन राष्ट्रपती त्यांच्या मंत्रिमंडळाची निवड करत असताना ती लोकं त्या फील्डमधली एक्सपर्ट असावी याची काळजी घेतात. हे सिंपल आहे, महत्त्वाचं नाही आहे. आता यात एक छोटासा पॉईंट जो बाकी येतो आहे, आपली सिस्टीम आणि ब्रिटिशांची जी सिस्टीम आहे त्यातला फक्त डिफरन्स आपला बाकी आहे, तो डिफरन्स आपण पाहणार आहोत. उद्या आपण परत एकदा 3 वाजता भेटणार आहोत आणि मी याची काळजी घेईल की कोणत्याही पद्धतीने लाईट जाणार नाही याची मी काळजी घेईल. तुम्हाला काही प्रश्न असेल सांगा. आकांक्षा यांचा प्रश्न आहे, 91 घटनादुरुस्ती परत सांगा. 91 घटनादुरुस्ती म्हणते मंत्रिमंडळाचा आकार लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% किंवा त्यापेक्षा कमी असावा, 15% जास्त असता कामा नये. कीर्ती यांचा प्रश्न आहे, म्हणजे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे इनडायरेक्टली डिक्टेटर आहेत का? नाही, डिक्टेटर नाही आहेत. बेसिकली काय आहे, ही त्यांच्यावरती लक्ष्मीकांतमध्ये केली गेलेली टीका आहे की प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांनी खरं तर सल्ला देण्यासाठी जात असताना सगळ्या मंत्रिमंडळाला घेऊन जावं, पण एवढ्या लोकांना घेऊन जाणं शक्य नाही आहे, यामुळे ते फक्त कॅबिनेटला घेऊन जातात. यामुळे यावर टीका आहे की संविधान एक म्हणतं तुम्ही दुसरं करता, याला त्यांनी कॅबिनेटची हुकुमशाही हा शब्द वापरलेला आहे. भारतामध्ये एखादा व्यक्ती इलेक्टेड असावाच मंत्री होण्यासाठी असं बिलकुल कंपल्शन नाही आहे. ब्रिटनमध्ये मात्र आहे. ब्रिटनमध्ये ज्या व्यक्तीला मंत्री करायचा आहे तो कंपल्सरी हाऊस ऑफ लॉर्ड्स किंवा हाऊस ऑफ कॉमन्सचा निवडलेलाच असावा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आर्टिकल किती करावे, दर्शना यांचा प्रश्न आहे. मी इथं जेवढे शिकवल तेवढेच आर्टिकल करा, बाकी वेगळे काहीही करण्याची आवश्यकता नाही, बिलकुल नाही. थँक्यू व्हेरी मच. हो, पॉलिटीसाठी PYQ करा, गरजेचं आहे. कायदेमंडळ म्हणजे नेमकं कोण? कायदेमंडळ म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा केंद्रामध्ये किंवा विधानसभा आणि विधान परिषद राज्यामध्ये, हे कायदेमंडळ. किचन कॅबिनेटमध्ये सर्व कॅबिनेट मिनिस्टरच असतात का? नाही, बिलकुल नाही. किचन कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मिनिस्टर असू शकतात, बायको असू शकते, मेहुणा असू शकतो, तुमचा मित्र असू शकतो, एखादा शेजारी पाजारी असू शकतो. दोन्ही फॉर्मल आणि इनफॉर्मल लोकं जे तुमच्या निर्णयाला इन्फ्लुएन्स करतात ती सगळी लोकं किचन कॅबिनेटमध्ये असू शकतात. पंचायत राज जे लक्ष्मीकांतमधले ते मी घेणार आहे. पंचायत राज PM आणि CM साठी सेम, 163, 164, 74, 75. थँक्यू व्हेरी मच ऑल, थँक्यू. उद्या मात्र नक्की या, कारण आपण काय आहे की उद्या खूप महत्त्वाचा टॉपिक कव्हर करणार आहोत. आज बेसिक असल्यामुळे थोडासा जास्त वेळ लागला, उद्या आपण जास्त लेक्चर कव्हर करणार आहोत, उद्या लाईट पण नाही जाणार. आणीबाणी तरतूद ही जम्मू काश्मीरसाठी लागू असेल का? येस, जम्मू काश्मीरसाठी सुद्धा लागू असेल. हो, प्रेसिडेंटसुद्धा येतात ना संसदेमध्ये. फक्त मी आता काय केलं, आपलं नॉर्मल डेफिनेशन सांगितली. ज्यावेळेस आपण संसद या शब्दाचा प्रॉपर डेफिनेशन बघतो त्यावेळेस लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती येतात. राष्ट्रपती हे आपल्या संसदेचं अविभाज्य अंग आहेत, कारण लोकसभा आणि राज्यसभेने पास केलेले जे बिल आहे यावर जोपर्यंत राष्ट्रपती सही करत नाहीत तोपर्यंत ते पर्टिक्युलर बिल कायदा बनत नाही. यामुळे राष्ट्रपती हे आपल्या संसदेचं अविभाज्य अंग आहेत. किचन कॅबिनेटमध्ये नीती आयोग येईल का? हो, येईल ना, पण भारतामध्ये किचन कॅबिनेटच कायदेशीर नाहीये. अच्छा, सौरभ लवटे, थँक्यू व्हेरी मच, मी तुमचं नाव घेतलंय. सौरभ लवटे, पंचायत राजवर किती क्वेश्चन्स असतात राज्यसभा प्रीला? नॉर्मली पंचायत राजवरती कधी कधी 1-2 कधी कधी 3-4 प्रश्न असू शकतात, ते व्हॅरी होतं, नक्की नाही सांगतात. सर, PM लोकसभेचा असेल? गायत्री यांचा प्रश्न आहे. PM लोकसभेचा नसेल, निवडून लोकांमधून तर तो नाही बसू शकत का?
बसू शकतात ना, फक्त काय जोपर्यंत ते निवडून येत नाहीत तोपर्यंत त्यांना मतदानाचा हक्क नसतो लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये. अनिकेत प्रश्न, सर क्वेश्चन्स घेणार आहात का? हो, एकदा आपली ही मॅरेथॉन सिरीज संपली की त्यानंतर लगेच आपण संभाव्य 100 सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आपण राज्यसभा प्रीच्या सोयीने घेणार आहोत. हॅप्पी माइंड, आत्तापर्यंत लक्ष्मीकांत रीड नाही केलंय, फक्त मॅरेथॉन केलं तर सॉल्व्ह होतील का? तुम्ही काय करा, PYQ एकदा चांगली सोडवा. फक्त मॅरेथॉन खूप चांगलं आहे पण मॅरेथॉनमधनंच सगळे प्रश्न येतील याची शाश्वती नाही. सो काय करा, PYQ सोडवा, आपला प्रश्नसंच सोडवा आणि जे टॉपिक महत्त्वाचे वाटतात, जे हायस्कोरिंग टॉपिक आहेत ते सोडवा. प्रदीप यांचा प्रश्न, प्रीसाठी लिमिटेड चॅप्टर केले तर चालतील का? हो, नक्की चालतील. एव्हरग्रीन, उद्या ह्या टाईममध्ये माझा पेपर असल्याने मी लाईव्ह नाही करू शकत, मग मी लेक्चर कसे पाहू शकतो? नंतर तुम्ही येऊन लेक्चर अटेंड करू शकता, नंतर सुद्धा लेक्चर अवेलेबल असेल. हा, घटनेबद्दल कुणी काय वाक्य वापरली ती सुद्धा शिकवणार आहे विशाल. सिमरन पवार, हो तुम्ही सध्या मॅरेथॉन बघू शकता, आत्ताचं मॅरेथॉन आणि आपलं कंबाईंडचं पण जुनं मॅरेथॉन नक्की पहा, त्यामध्ये पण खूप सगळा डेटा घेतलेला आहे. जर समजा दोनही मोठ्या अलायन्सला, म्हणजे फॉर एक्झाम्पल NDA आणि UPला दोघांना जर समान मतं पडली तर राष्ट्रपती कुणाला निमंत्रित करतात? राष्ट्रपती ज्या पक्षाला फेवर करतात त्यांना निमंत्रित करू शकतात. याबद्दल संविधानाने राष्ट्रपतीवरती कोणत्याही प्रकारचं बंधन टाकलेलं नाही. चालेल, 75 डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो नक्की. हो, क्वेश्चन आपण यूट्यूबला घेणार आहोत. PDF कुठे मिळेल, कसं डाउनलोड करायचं? आपलं ज्ञानदीप ऑल इन वन नावाचं प्ले स्टोअरला ॲप आहे, ज्ञानदीप ऑल इन वन या ॲपवरती जा. त्यामध्ये मॅरेथॉन सेशन्स नावाचं फोल्डर आहे, त्यामध्ये सगळ्या PDF तुम्हाला मिळतील. या सगळ्या PDF तुम्ही डाउनलोड करून सुद्धा पाहू शकता. हो, राज्यसेवा ॲपवरचं, ज्ञानदीपच्या ॲपवरचं PYQ जे पुस्तक आहे याला पेमेंट केल्यावर तुम्हाला ॲक्सेस मिळेल. थँक्यू व्हेरी मच रेखा, थँक्यू. हो, लेक्चर रेकॉर्ड होतं, एव्हरग्रीन लेक्चर रेकॉर्ड होतं. संध्या, हो आपण कॉन्स्टिट्यूशनल नॉन कॉन्स्टिट्यूशनल सगळ्या बॉडीज घेणार आहोत, जो सोपा पार्ट आहे ज्याला खूप जास्त वेळ नाही लागायचा. येस, यूट्यूबला हे लेक्चर अवेलेबल असणार आहेत. हो, तेच मिळतं, जे ऑल इन वन आहे पुस्तक तेच मिळतं. ऑल इन वनवर जे आपलं प्रश्नसंच आहे सगळ्या प्रश्नांचा एका ठिकाणी असणारा, तेच ऑल इन वन सुद्धा मिळतं. हो, राज्यसभेचे मनमोहन सिंग होते. थँक्यू व्हेरी मच सचिन. किचन कॅबिनेट UK मध्ये आहे का? नाही, किचन कॅबिनेट पार्लिमेंटरी सिस्टीम मध्ये नसतं, ते मोस्टली प्रेसिडेन्शियल सिस्टीम मध्ये असतं. थँक्यू आकांक्षा, थँक्यू सिम्मी, स्वप्नाली. कायदेमंडळ नेमकं कोण? लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती या तिघांना आपण कायदेमंडळ म्हणतो, थोडक्यात संसद. संसद म्हणजे कायदेमंडळ. थँक्यू त्रिवेणी, योगिता, नरेश, थँक्यू व्हेरी मच. आर्टिकल किती करावे? जेवढं मी शिकवणार आहे तेवढेच आर्टिकल करा, बाकीचे नाही केले तरी सुद्धा चालतं. उद्या आपण घटनादुरुस्ती पाहणार आहोत, त्यानंतर राज्य संघराज्य व्यवस्था पाहणार आहोत, त्यानंतर आपण फंडामेंटल राईट आणि संसद हे 4 मोठे टॉपिक घेणार आहोत. फंडामेंटल राईट, संसद, घटनादुरुस्ती आणि संघराज्यात्मक व्यवस्था. हो, माइंड मॅप तुम्ही PDF फॉर्ममध्ये परचेस करू शकता, त्या सेम ॲपवरती माइंड मॅप अवेलेबल आहेत. व्हेरी गुड इव्हनिंग कुणाल. जॉब लागायला किती वर्ष लागतात? सोमनाथ यांचा प्रश्न आहे. तुम्ही पास झालं की पटकन जॉब लागतो, त्यासाठी प्रॅक्टिकली अभ्यास केलावा लागतो. थँक्यू, थँक्यू स्वाती, गोपाळ. पॉलिटीचे आणि इकॉनॉमीचे 15 प्रश्न असतील, नॉर्मली इकॉनॉमिकचे कधी कधी जास्त असतात. हो अंकु आकांक्षा, सगळ्या
सब्जेक्टचे आपले सगळेच्या सगळे प्रश्न असतील, सगळे प्रश्न असतील. वी आर गोइंग टू टेक ऑल क्वेश्चन्स. हो, विधिमंडळ टॉपिक म्हणजे तेच, संसद म्हणजे विधिमंडळ, तो टॉपिक आपण पूर्ण घेणार आहोत. येस, उद्या 3:30 आपण सेम याच टाईपने, उद्या थोडे खूप महत्त्वाचे टॉपिक असतो, उद्याचं लेक्चर स्किप करू नका, खूप महत्त्वाचं आहे. कृषी रिलेटेड काय करायला हवं, पूजा यांचा प्रश्न आहे. श्रीकांत जाधव सरांचं आता 7:00 लेक्चर आहे, आज ते बजेट घेणार आहेत, त्यामुळे आजचं लेक्चर स्किप करू नका, खूप महत्त्वाचं आहे. त्यात ते कृषीसुद्धा घेणार आहेत. संसदीय समित्या आपण डिटेलमध्ये घेणार आहोत सचिन. येस, नेमकं कसा अभ्यास करायचा की पोस्ट मिळेल, मी त्याबद्दलचा एक व्हिडिओचे लिंक शेअर करतो, तुम्हाला ते मिळून जाईल. सँडी यांचा प्रश्न आहे, एन्शियंट आणि मेडिवल हिस्ट्रीचे पण मॅरेथॉन लेक्चर घ्याल का? आत्ता जस्ट आपले लेक्चर ऑलरेडी झालेले आहेत. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जा, यूट्यूब चॅनलला लाईव्ह सेक्शनला क्लिक करा, लाईव्ह सेक्शनला तुम्हाला सगळे व्हिडिओज मिळतील. लाईव्ह सेक्शन महत्त्वाचं आहे, व्हिडिओजमध्ये लेक्चर दिसत नाहीत, लाईव्ह सेक्शनमध्ये आपले सगळे व्हिडिओज दिसतात. लाईव्ह सेक्शन चालेल, आपण थांबूया, उद्या परत आपण भेटणार आहोत 3:00 लेक्चरसाठी. नक्की या, तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. आणि काहीही डाऊट असेल तर इथं विचारा, आपण उद्या सगळे सेशन कवर, मिनिमम 4-5 टॉपिक उद्या आपल्याला चांगल्या पद्धतीने कवर करायचे आहेत. तर भेटूया लवकरात लवकर, तोपर्यंत सर्वांना मनापासून शुभेच्छा, धन्यवाद, थँक्यू.